सर ओवर टू यू। मनपूर्वक सगळ्यांना नमस्कार। आज आपल्यात दोन्ही वक्ते दाखल झालेले आहेत, डॉक्टर दिगंबर मोकाट सर, सहयोगी प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जे वनस्पतींमध्ये आणि वनस्पतींसोबत असणारे बालकवींना हिरवे हिरवे गार गालीचे आणि हरित तृणांच्या मखमालीचे असं त्यांचं स्वप्न अभ्यासरूपी बाळगणारे आमचे डॉक्टर दिगंबर मोकाट सर आज आपल्यात दाखल आहेत। त्यांचे मनपूर्वक स्वागत। आज आपल्यात डॉक्टर शांताराम गायकवाड सर देखील उपस्थित आहेत, गोविंद दूध डेअरी फलटण येथे झोकून देऊन काम करणारे, शब्दशः गोविंद गोकुळ जगणारे, वेगवेगळे प्रयोग करणारे आणि शेतकऱ्यांसाठी मराठीतून वेगवेगळं लिखाण समजण्याइतपत करणारे डॉक्टर शांताराम गायकवाड सरांच्या व्याख्यानाला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो। डॉक्टर दिगंबर मोकाट सरांचं पहिलं व्याख्यान आज देशी गायींच्या आहारात औषधी वनस्पतींचा वापर यावर आहे। सर, आपलं विद्यापीठ आणि आमचं विद्यापीठ खूप जवळचा आणि घनिष्ठ संबंध आहे। खूप जवळचा यासाठी कारण आमच्या विद्यापीठाचं नाव हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि आपल्या विद्यापीठाचं नाव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, तर आपला संबंध हा जवळचा आहे आणि त्यामुळेच आम्ही आपल्याला खूप जवळचेच म्हणतो। मी आपल्या प्रकल्पाचे डॉक्टर सोमनाथ माने सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो, आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेले देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, तसेच कृषी महाविद्यालय धुळे, विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हा देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रम, देशी गायीचे आहारशास्त्र नियोजन यावरती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कालपासून हा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा आपल्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटत आहे। आपण हा कार्यक्रम किसान मार्फत हा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याबद्दल मी सर्वप्रथम किसानचे सुद्धा आभार मानतो। मी त्याचबरोबर आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमचे जे प्रेरणा स्थान आहे आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शरद गडाख, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचप्रमाणे आमचे असोसिएट डीन सुनील मासाळकर सर असतील, तसेच डॉक्टर दिनकर कांबळे विभाग प्रमुख, तसेच विभाग प्रमुख आमचे शिवाजी पाचपुते व इतर सर्व सहशास्त्रज्ञ, कृषी विस्तार केंद्रातील सर्व प्राध्यापक सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आज जे वक्ते लाभलेले आहे ते अतिशय
फील्ड लेवलवरती काम करणारे हे वक्ते आहेत. पहिलं लेक्चर आपल्याला डॉक्टर शांताराम गायकवाड महाव्यवस्थापक गोविंद दूट फलटण यांचं आहे आणि त्यांचं तणावमुक्त देशी गोपालन म्हणजे आनंदी गायीपासून आनंदी दूध उत्पादन ही जी नवीन कन्सेप्ट त्यांनी फलटण तालुक्यामध्ये एचएफ जे क्रॉसब्रीड गायींचे गोठे त्यांचे खूप सुंदर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. सरांचं काम नुसतं फलटण तालुक्यापुरतं न राहता महाराष्ट्रामध्ये व पूर्ण देशामध्ये त्यांचं या कामामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. अनेक ठिकाणी सरांनी व्हिजिट केलेले आहेत. पंजाब असेल, हरियाणा, राजस्थान ह्या भागामध्ये सतत जातात. त्यांनी मिलिटरी एरियामध्ये सुद्धा जाऊन फॉडोवरती खूप चांगलं हायड्रोपोनिकच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ते मार्गदर्शकच्या भूमिकेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत त्या ठिकाणी ते काम करत असतात. तर असं आपलं जीवन आनंदी करण्यासाठी आनंदी गायीपासून आनंदी दूध आपण कसं केलं पाहिजे, त्या गायींना कसं आनंदी आपण जसं आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसं त्यांनी गायी हे त्यांचं एक कुटुंब मानलेलं आहे आणि ते आपल्या बरोबर आपली गाय सुद्धा कशी आनंदी राहिली पाहिजे यातून त्यांचे वाणी तुम्ही स्वतः ऐकणारच आहेत. त्याचबरोबर आपले जे दुसरे वक्ते आहेत डॉक्टर दिगंबर मोकट हे सुद्धा असं एक व्यक्तिमत्व आहे, जंगलात फिरणारं व्यक्तिमत्व आहे, घरात न राहणारं. त्यांचा सुद्धा आनंद हा त्यांच्या वनस्पतीमध्ये असतो आणि आपण म्हणतो की वनस्पती आपल्याशी भाषा बोलतात त्याप्रमाणे हे नेहमी त्यांची भटकंती असते. जंगलामध्ये जाणे, विविध प्रकारच्या वनस्पतीवरती अभ्यास करणे अशा प्रकारे त्यांचं खूप मोठं काम आहे. आता सध्या ते सहयोगी प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांचे अनेक प्रोजेक्ट वनस्पती वरती आरोग्याच्या दृष्टीने ज्या वनस्पती आहेत आता ह्युमिनिटी आपण म्हणतो त्या दृष्टीने वेगवेगळे जे वनस्पती आहेत त्यांचा फायदा आपल्या आपल्या आरोग्यासाठी असेल किंवा पशूंच्या आरोग्यासाठी कशा प्रकारे करता येईल यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांचे सुद्धा खूप मोठे त्यांनी ग्रुप बनवून त्याला जास्तीत जास्त आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर कसा करता येईल याबाबत ते मार्गदर्शन करत असतात. तर मी खरंच या ठिकाणी आजचे जे दोन्ही वक्ते आहेत डॉक्टर शांताराम गायकवाड आणि दिगंबर मोकट सर या दोघांचं मी या ठिकाणी आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे मी स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी डॉक्टर कनकरे सरांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर आपल्या स्वागतपर मनोगतासाठी. मी डॉक्टर सुनील अडंग यांना विनंती करतो की त्यांनी कृपया डॉक्टर शांताराम गायकवाड सर यांची ओळख करून द्या. आजचे जे व्याख्यात आहे डॉक्टर शांताराम गायकवाड हे सर्वांना परिचित आहेत. गोविंद दूध आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट मध्ये ते व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. खर तर सरांच आमचे प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर माने सरांनी सांगितली ओळख आनंदी गाय आणि आनंदी दूध म्हणजे तणावमुक्त गोपालन त्यातनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल तसं त्यामध्ये चाऱ्याचं नियोजन करता येईल, जनावरांना आनंदी ठेवून कसं जास्तीत जास्त दूध उत्पादन करता येईल याबाबत ते व्याख्यान म्हणून चांगले फेमसच आहे. मी जास्त वेळ न घेता मी डॉक्टर शांताराम गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद सर. खरं तर आज चांगला योग आहे म्हणजे खरं फील्डवर काम करत असताना परत आज आपल्या बरोबर इथं बसायची संधी मिळाली आणि काही शेतकऱ्यांचे अनुभव किंवा जे प्रॅक्टिकल असे अनुभव आहेत ती आपल्याला चर्चा करायची इथं एक संधी मिळाली. बऱ्याच वेळेला मी प्रकर्षानं हा मुद्दा उपस्थित करतो की देशी गायबद्दलचं बरंच काम चाललेलं आहे आणि त्या संदर्भात खरी गरज आहे आणि ही गरज ओळखून विद्यापीठानं, कॉलेजनं, माने सर, सहवाल क्लब फार चांगलं काम चालू केलेलं आहे आणि आम्हाला त्याचा आनंद वाटतो आणि आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण खरी गरज काय आणि त्यानुसार बदलणारी शैक्षणिक व्यवस्था हे याचं स्वरूप आहे आणि या माध्यमातून आज देशी गायीवर फार चांगलं काम होत आहे. खरं तर शेतकऱ्यांची गरज आहे. आज जेव्हा आम्ही पाहतो ज्या शेतकऱ्यांकडे 10 गायी असतील, 20 गायी असतील, एक गायी किंवा 2 गायी हा देशी गायी ठेवायला लागल्या आता. म्हणजे हे जे चाललेलं काम आहे
याची फलनिष्पत्ती या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर आज आपल्याबरोबर चर्चा करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद देतो सगळ्यांना. तर आजचा जो आपला कार्यक्रम आहे की म्हणजे जे लेक्चर आहे त्याच्यावर आनंदी गाई, आनंदी दूध, आनंदी पशुपालक त्याविषयी चर्चा करत असताना खर तर बऱ्यापैकी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये फोटो मी सुरुवातीला सांगतो की खर तर देशी गाईचे असायला पाहिजेत आजच्या लेक्चरला, पण थोडेसे एचएफ गाई कारण आमचं काम त्या पद्धतीने थोडं आहे. पण आपण जर उहापोह केला तर परिस्थिती दोन्ही जनावरांसाठी ह्या माध्यमातून सारखीच आहे. तर आजचा हा आपण विषय घेतोय गोविंद फाउंडेशन गोविंद डेअरीचा. जर विचार केला तर फाउंडेशनचे गोविंद डेअरीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संचालिका श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना खरोखर शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना फार आनंद होतो. त्यांचं जे गाईडलाईन्स आहेत किंवा त्यांचा जो आशीर्वाद आहे या कामाच्या माध्यमातून तो पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार चांगली मदत होती. आज आपण जर विचार केला या दूध व्यवसायामध्ये आपल्याला फायदेशीर व्हायला पाहिजे देशी गायीचा किंवा या गायी आनंदी थोडक्यात राहायला पाहिजे किंवा ही यातून आनंदी कशा ठेवता येतील, तर यात एक दोन गोष्टींचा आपण प्रामुख्याने विचार करतो की आपल्याला ह्या सर्व व्यवसायामध्ये फायदा व्हायला पाहिजे असतं तर आपण या सगळ्या गोष्टी ठेवतो. आनंदी ठेवलं तरी आपल्याला फायदा होतो आणि ह्या गोष्टी कशा आपल्याला यातून मिळवायच्या, तर दोन मी इथं एक प्रेझेंटेशन मध्ये दाखवलेल्या आहेत गोष्टी. एक तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर एक तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे, उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत, किंवा आपण जो व्यवसाय करतो तो इंटिग्रेटेड अप्रोचनं ठेवला पाहिजे. नुसतं दूधच नाही, आज आपण इस्रायल वगैरे या देशांमध्ये जर विचार केला तर नुसतं दही करताना ते 30-40 प्रकारचं 50 प्रकारचं दही तयार करतात योगर्ट. म्हणजे एका एका विषयामध्ये त्यांनी वेगळं वैशिष्ट्य कसं निर्माण केलंय. आणि आज आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला जर थोडस वेगळा विचार केला की इंटिग्रेटेड एकात्मिक अप्रोच ठेवला तर त्यातून फार उत्पन्नाच्या आशा आपल्याला यातून मिळू शकतात. दुसरं जे स्रोत आहे उत्पन्न वाढवायचं ते म्हणजे खर्च कमी करून सुद्धा आपली इकॉनॉमी आपण चांगली करू शकतो. आज बऱ्याच वेळेला प्रत्येकाच्या याच्यातून येतं की आज दूध उत्पादन खर्च पाहिल्यासारखा राहिला नाही, उत्पादन खर्च फार वाढलेला आहे. तर हा उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी करता येईल तर ह्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आज चर्चा करता येईल. थोडक्यात जर पाहिलं तर जनावरची उत्पादकता वाढवलं याच्यामध्ये पशु व्यवस्थापन आहे, दूध उत्पादन वाढव, दुधाची गुणवत्ता वाढवणं. आजकाल नुसती दुधाची क्वांटिटी वाढवणं महत्व नाही, गुणवत्ता पण महत्वाची. तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला घट्ट दूध पाहिजे, त्याच्यामध्ये आता असं पाहिजे की त्याच्यामध्ये घटक पण असे पाहिजेत, प्रोटीन एवढं पाहिजे, सोमॅटिक सेल काउंटचं प्रमाण कमी पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत. आपल्या जनावरांचे आरोग्य पण महत्वाचं आहे. जसं जसं हे वाढतं गाईचं ब्रीडिंग लेवल वाढते किंवा तर आजाराचं प्रमाण पण वाढतं. आहार तर फार महत्वाचा आहे, आहार आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकलो पाहिजे. प्रजनन तर विषय आहे. त्यानंतर आला एकात्मिक दुग्ध व्यवसाय, यातून दूध आपण एक असा विषय ठेवलाय की आपलं जे काम आहे ते फक्त दूध विकणं, दुधापासूनच आपल्याला उत्पन्नाचे स्रोत आहेत. पण आपल्याला जर आपल्या वाडवडिलांकडे किंवा आजोबांकडे जर पाहिलं तर आपल्याला सुद्धा आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, आपल्याला फार चांगलं शिक्षण त्यावेळेला मिळालेलं आहे. आणि या प्रत्येक ज्यावेळेला आपण वडिलांबरोबर फिरायला जात असतो, आजोबांबरोबर पारावर गप्पा मारत बसलेलो असतो, त्यावेळेचे मुद्दे आपण जर आठवले तर नक्कीच जीवनामध्ये एक वेगळी दिशा आपल्याला यातून मिळेल. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे कायम आपल्याला एक गोष्ट शिकवलेली असते की चालताना आपण बरोबर आहे ना, किंवा चालताना एका दगडावर पाय न ठेवता दोन तीन दगडावर कसा पाय राहील आणि पाय सटकणार नाही त्याला दुसरा आधार मिळेल, ही भावना किंवा हे आपण कायम एक मन वाडवडिलांकडून आल्याचं आपण ऐकतो. त्या पद्धतीनेच मग नुसतं दुधावरच का डिपेंड राहायचं. आजकाल दुधाची किंमत कमी जास्त झाली तर आपल्याला दूध व्यवसाय नकोसा वाटतो. तर त्या माध्यमातून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर असे काही पशु पालक आहेत की ज्यांनी अजून असे थोडेफार एकात्मिक पर्याय शोधलेले आहेत, जसं की शेणखत, मूल्यवर्धित जीवाणू शेणखत. आता शेणखत म्हणलं तर प्रत्येक जण म्हणणार की शेणखताला काय व्हॅल्यू आहे, पण आज पाण्याची बाटली जर तुम्ही पाणी असं द्यायला गेला तर पाण्याच्या बाटलीला कोण 2 रुपये सुद्धा लिटर व्हॅल्यू देणार नाही. पण तेच पाणी जर वेगळं केलं, पॅकिंग केलं, मिनरल वॉटर सांगितलं किंवा असं आहे तसं आहे तर त्याला 20-30 रुपये सुद्धा व्हॅल्यू मिळते. मग आपण या खतावर का वेगळे खत करू शकत नाही, जसं बोकाशी खत आहे, क्रोम नावाचं खत आहे, वेगळं व्हॅल्यू ऍडेड खत आपण आपल्या शेतीमध्ये तयार करू शकतो. मला एकच सांगायचं की हा व्यवसाय
नुसता दुग्ध व्यवसाय नसून ती एक कंपनी म्हणून आपण चालवलं पाहिजे. वासरांचं संगोपन आलं. आज गाय घ्यायची म्हणली तर आपण बाहेरच्या एरियामध्ये जातो. जसं की गाय घ्यायचं म्हणलं तर आज देशी गाय घ्यायचं म्हणलं तर आपल्याला फक्त आठवतं म्हणजे गुजरात, राजस्थान किंवा सहवाल, कर्नाल, हरियाणा या भागामध्ये आपण जातो. पण आपल्याकडे असे गोटे का होत नाहीत की जे फक्त हे वासरेचे संगोपन करून वासर विकतील आणि त्यातून इकॉनॉमी मिळू शकतील. हा पण आज विचार आपण करायला पाहिजे. मुक्त संचारमध्ये बऱ्याच वेळेला असं की जनावरांचं याच्यामध्ये कोंबड्या सोडल्या तर त्याचं गोचिड नियंत्रण करण्यासाठी आणि त्यातून अर्थ अर्जन मिळवण्यासाठी पण हा विषय आहे. आणि पुढचा जो विषय आहे सेंद्रिय दूध किंवा उपपदार्थ तयार करणे, खर्च कमी करण्यामध्ये कामगार खर्च कमी करता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला हा फार महत्वाचा प्रश्न आहे की पूर्वी दोन गायी असल्या, आजचा विषय सुद्धा तोच आहे, दोन गायी असल्या तरी जशा गायी दावणीला बांधलेल्या आहेत तसा माणूस पण तिथंच दावणीला बांधलेला आहे. जर दोन गायी असतील आणि तुम्ही आजच्या याच्यामध्ये पाहणार आहे आपण आनंदी कसं ठेवून आपण पण आनंदी राहायचं, यामध्ये कामगार पण कमी, कामगार खर्च पण कमी होतो, आहार खर्च सुद्धा महत्वाचा आहे. कारण बरेचसा आहार हा शेणामध्ये जाऊ शकतो किंवा वाया जाऊ शकतो, त्याचं दुधामध्ये त्याचं इकॉनॉमीमध्ये कसं रूपांतर करायचं हे पण आपण आज आपण पाहणार आहोत. व्यवस्थापन खर्च कमी करणे, आजारावरील खर्च, कुणाला वाटतं आपली गाय आजारी पडावी, प्रत्येकालाच वाटतं माझी गाय निरोगी राहायला पाहिजे, मग त्यासाठी आपण का उपाययोजना करत नाही, आपल्या गायीला का आनंदी ठेवत नाही, त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. आणि दूध देण्याची क्षमता आहे पण ती दूध घेण्याची आहे का, हा तर फार सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आजच्या लेक्चरचा. बऱ्याच वेळेला तुम्ही जर गायीच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर ती गायी बऱ्याच पद्धतीनं आपल्याशी बोलत असते, संवाद साधत असते. जसं आता माने साहेबांनी सांगितलं की बऱ्याच वेळेला झाडांशी पण बोललं जातं, पण त्या माध्यमातून जर झाड बोलत असतील किंवा ती चर्चा आपण तो संवाद आपण घडून आणत असू तर आपल्या जनावरांबरोबर का संवाद आपण घडू शकत नाही, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना आराम पाहिजे का, त्यांना संतुलित आहार पाहिजे का, त्यांना पाणी पाहिजे का, त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि ती मी वेळेवर देऊ शकतो का, तर हे नियोजन फार महत्वाचं आहे. त्या माध्यमातून पण आज आपण चर्चा करू शकतोय. आता आपल्याला जर पुढे जायचं असेल, गायीला जर आनंदी ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं गायीला जे पाहिजे ते द्या. आज आपण त्याच्यावर पण विचार करू की आज आपण इथं सर्वजण बसलेलो आहोत बरोबर, तरी प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं बसलाय. आपण जर लेक्चरला बसलो असेल तर आपल्याला खुर्ची आहे, पाठीमागे उशी आहे किंवा ज्या ज्या गोष्टी पाहिजेत आरामशीर त्या आपण केलेल्या आहेत. पण आता तुम्ही या लेक्चरला थांबण्याऐवजी जरा थोडा विचार करा आणि थोडं आपल्या गोठ्याकडे जा आणि तिथं आपली गायी कशी आहे ती मुक्त फिरू शकते का. आज तुम्ही मला विचार आला तुम्ही लगेच बाहेर गोठ्यामध्ये गेला, पण गायीला कधी वाटलं असेल थोडं इकडे तिकडे जावं, तो विचार तुम्ही केलाय का. कसं आपण म्हणू शकतो आपण गायीला आनंदी ठेवतोय त्याबद्दल आपण बोलू, त्यासाठी पण आपल्याला काही व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागतील. चारा व्यवस्थापनामध्ये आहे, आज गायी सांगत असते बऱ्याच वेळेला की काय पाहिजे तिला, कुठल्या गोष्टीची गरज आहे ते पण आपल्याला देता आलं पाहिजे. जर दूध कमी असेल, दुधाची गुणवत्ता कमी असेल, गायी आजारी असेल, तिचं शेणामध्ये वेगवेगळ्या कलरचं शेण येत असेल तर ती सांगत असते की मला काहीतरी कमी आहे, मला काहीतरी ज्यादा होत आहे, मला काहीतरी कमी होत आहे, त्याचंही नियोजन आपल्याला आहारातून, आहार व्यवस्थापनातून चांगलं करता आलं पाहिजे. संतुलित आहार देता आला पाहिजे. गोठ्यामध्ये यांत्रिकी करून कसं आपण जास्तीत जास्त आपल्या गायीला आनंदी ठेवू शकतो आणि आपलं काम कमी करू शकतो आणि आपण व्यवसायामध्ये चांगलं फायदेशीर काम करू शकतो ते पण महत्वाचं. गायी ठेवताना गोठ्यामध्ये उच्चवंश होईल हा पण विचार केला पाहिजे. आज आपण देशी गायींकडे चाललोय, देशी गायींचं आपल्याला माहिती आहे की आपण का या व्यवसायाकडे जास्त वळत नाही तर उत्पादकता कमी, मग याच्यामध्ये सिलेक्शन पद्धतीनं, निवड पद्धतीनं चांगल्या गायी आज बऱ्याच लोकांकडे आहेत, 20 लिटर, 15 लिटर, 20 लिटर. आणि बाहेरच्या देशात किंवा आपण काही ठिकाणी सिलेक्टेड ठिकाणी जर पाहिलं तर 30 लिटर 25 लिटरच्या सुद्धा देशी गायींचं दूध उत्पादन आपण ऐकलेलं आहे. तर या माध्यमातून आपल्याला कसं पुढे जाता येईल ते पण महत्वाचं आहे. आता हे काम करत असताना फार महत्वाचं आहे की स्वतःला झोकून दिलं पाहिजे प्रत्येक कामामध्ये, त्यामध्ये स्वतःमध्ये हुशारी आपण जागी करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की मी का करू शकतो, मला हे जमणारच नाही, हे कसं आहे मुक्त संचार, हे गायीला आनंदी ठेवणं मला शक्य होणार आहे का. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. आपण जर पाण्याकडे बघतच राहिलो तर आयुष्यभर बघतच राहू. त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, अडचणींना दूर केलंच पाहिजे.
बऱ्याच वेळेला काय होतं की नाही मला बऱ्याच प्रसंगी असं असतं की अडचणी कायम सांगायची सवय लागलेली असते मला हे मला ते मला ते त्यामुळं आपला आपल्याला एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये पसरते त्यामुळे दूर सारा अडचणींना आपल्याला सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसतील. समोर फळा असेल आणि त्यावर समजा त्या काळ्या फळ्यावर कुठेतरी पांढरा टिपका मारलेला असेल तर आपल्याला तो पूर्ण काळा फळा नाही दिसत आपल्याला ते फक्त पांढरच दिसतं. म्हणजे एवढ्या 99% जो वाईट भाग आहे त्याच्यामध्ये पांढरा भाग किती 1% असतो आणि तेच आपल्याला दिसत. तसं एक यश असं किरण असू शकत. आणि तिसरा मुद्दा फार महत्वाचा आहे आपल्या याच्यामध्ये आपल्या गायीला आनंदी ठेवण्यामध्ये. प्रत्येकाला वाटतं की कुणाला वाटत नाही आपली गाय आनंदी राहावी आपला दूध व्यवसाय चांगला व्हावा पण अडचण काय येते मला परवडत नाहीये म्हणजे जे तंत्रज्ञान आहे मी कमी खर्चात देऊ शकत नाहीये. पण फलटणमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर कमी खर्चामध्ये तंत्रज्ञान कसं करायचं हे आजच्या आपल्या पशु म्हणजे पशुपालकांनी दाखवून दिलेलं आहे. ते आज म्हणजे आम्ही सांगायची सुद्धा गरज नाही डॉक्टरांनी पण जे काही पशुपालकांनी केलंय आपल्या गोठ्यामध्ये ते पाहूनच आपल्याला वाटतं की नाही हे शक्य आहे. आजपर्यंत पुस्तकात वाचलं असतं किंवा आम्ही सांगितलं असतं तर ते म्हणलं असतं की हे काय यांनी कधी शेण काढलंय किंवा हे पुस्तकामध्ये हे प्रॅक्टिकल होणार नाही. पण ज्या वेळेला असे काही शेतकरी संशोधन पद्धतीने काम करतात आणि ते शक्य करून दाखवतात त्यावेळेला फार समाधान वाटतं. कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे गायीला आनंदी ठेवण्यामध्ये. मनामध्ये अंधश्रद्धा काढून टाका. बऱ्याच वेळेला काय होतं की अंधश्रद्धेनं आपला कोण मारा होतो आणि आपण काही गोष्टी करू शकत नाही. काम करताना कायम स्मार्ट पद्धतीने केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की काम करायचं असतं पण एवढं आपल्याला आयुष्यभर कष्ट करायची सवय लागलेली आहे. कधीतरी या कष्टातून आपल्याला कमी कष्टातही काम करता आलं पाहिजे. काही स्मार्ट पद्धतींचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपण हे कष्ट कमी करू शकतो आणि आपल्या गायीला आनंदी ठेवू शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आवाज येतो का? हा सर येतोय सर मी यांना म्यूट करतो सॉरी. ठीक आहे डिस्टर्ब सर. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आज देशी गायचा विषय मला हा पण विषय घ्यायचा आहे की आज दिवसभर आपण आहे ना आयुष्यभर बघा आयुष्यभर आपण आहे ना बाहेरच बघत असतो बाहेरच पाहत असतो. कधी आपण आपल्याकडे पाहिलंय का? कधी दररोज 2 ते 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट आहे ना स्वतः बसा एका जागेवर बंदिस्त जागेवर आणि स्वतःला बघा आणि त्या माध्यमातून तुम्ही स्वतःची जर प्रेरणा घेतली तर स्वतःमध्ये फार चांगले विचार असतात आणि ती स्वतःला फार मोठी ताकद निर्माण होती. आणि शक्यतो हे करताना आपल्या गोठ्यामध्ये जर तुम्ही बसला देशी गायीच्या सानिध्यात तर फार मोठं काम आहे. तुम्ही इतिहासामध्ये कधी पाठीमागे जर पाहिलं तर जे काही मदत मिळालेली आहे किंवा जे काही दृष्टांत झालेले आहेत त्या देशी गायी फार साक्षी आहे. त्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही फोटोग्राफ दाखवत आहे की बऱ्याच वेळेला काय होतं प्रत्येकाला वाटतं की माझी गाय आनंदी पाहिजे मला आनंद मिळायला पाहिजे माझ्या कुटुंबाला आनंद मिळायला पाहिजे मी जे दूध तयार करतोय ते आनंदी पाहिजे जेणेकरून जे कंझ्युमर की जे ग्राहक हे दूध पिणार आहेत ते पण आनंदी राहिले पाहिजेत. सगळ्यांमध्ये आनंद हा पसरला पाहिजे जेणेकरून हे विश्वचे माझे घर म्हणजे हे सर्व सुखी झाले पाहिजेत. पण हे होत असताना खरंच असं होतंय का हे जर पाहिलं तर आज मी म्हणजे खास एक फोटो तुमच्या समोर हा ठेवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर इथं गायी बांधलेल्या आहेत बघा. फक्त ह्या एचएफ गायींच्या जागेवर तुम्ही देशी गायी पाहत जा प्रत्येक ठिकाणी. त्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ह्या गायींच्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आता बघा हे विडणीचा एक शेतकरी आमच्या इथं 2008 साली आम्ही हा फोटो घेतलेला आहे. तर त्यावेळेला काय झालं की बऱ्याच वेळेला काय व्हायचं की प्रत्येक वेळेला आम्ही पशुपालकांकडे तिथं गेलो सांगायला मुक्त संचार बद्दल किंवा गायी कशा आनंदी राहतील त्यांना पाहिजे ते मिळायला पाहिजे सुखी राहिल्या पाहिजे पाहिजे तेव्हा चारा पाहिजे तेव्हा ऊन पाहिजे तेव्हा सावली पाहिजे तेव्हा पाणी पाहिजे तेव्हा ग्रुमिंग केलं पाहिजे पाहिजे तिथला भाग त्यांनी त्या तिथं ग्रुमिंग केलं पाहिजे चारा खाला पाहिजे. परंतु काय होतं असं करू शकतात पण बऱ्याच वेळेला विरोध व्हायचा पशुपालक. आम्ही वेळेवर देतो आम्ही पाणी 3 नाही 4 वेळेला देतो आम्ही हे करतो म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांचं सांगायचा असा उद्देश असायचा की खरोखर तुम्हाला तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण आम्हालाही जनावरांची काळजी आहे आणि आम्ही काम करतो. मग हे तेवढं होतंय का? त्या माध्यमातून हे विडणीचे पवार म्हणून एक शेतकरी आहेत आणि त्यांना सांगितलं आम्ही की तुम्हाला तुम्ही कळवळीने सांगता मला पण आमच्यासाठी तुम्ही एक काम करा यातली एक गायी सोडून बाजूला बांधा आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे थोडा तुम्ही उभं राहा आणि हे गाळ्यामधले जे दावा अडकवले ना
हे तुमच्या गळ्यामध्ये ठेवा आणि गप्पा मारा आमच्याशी, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही इथं बसतो चर्चा करत. बरोबर, आपण चर्चा करू म्हणलं काय होतंय त्यातून पाहू. तर त्यांना तिथं उभं राहायला सांगितलं, असं पुढं दोन हात टिकून आणि पायावर असं गायच्या पद्धतीनं. तर पहिलं एक मिनिट काय नाही, नंतर दोन तीन मिनिटांनी थोडस इकडे तिकडे हलवणं, चौथ्या पाचव्या मिनिटाला म्हणले ना हो लयकच तरी झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे की आज आपण बघा या परिस्थितीमध्ये आपण किती मिनिटं किंवा तास जाऊ द्या, मिनिट सुद्धा थांबू शकत नाही. तर बिचार जनावर जी गोमाता जिला पोटामध्ये 36 म्हणजे 33 कोटी देव आहेत, जिला आपण गोमाता मानतो, ती पोळी आपण दररोज तिची पूजा करतो, या माध्यमातून जर पाहिलं आणि तिला जर आपण या पद्धतीने इकडून एक दावं तिकडून एक दावं जर बांधत असलो. कधी कधी काही ठिकाणी मी पाहिलंय, म्हणजे कोल्हापूरला मी ज्या वेळेला असायचं ना त्यावेळेला तिथं असं घरामध्येच जनावर बांधायची पावसाळ्यात, आणि आज जाताना जनावर इकडे तिकडे फिरायची, त्यामुळे तिला पायाला सुद्धा बांधलेलं असायचं. म्हणजे पुढं बांधलंय, इकडे बांधलंय, तिकडे बांधलंय, पायाला पण बांधलंय. आणि ही परिस्थिती जर सोडाच, पण तिथंच शेण, तिथंच मुतारी, तिथंच अमोनिया, तिथंच वास, तिथंच चारा, सगळी जर परिस्थिती पाहिलं तर आजचं चित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा. आणि तुम्ही आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या गायीच्या जागेवर आहे असं समजा, आणि आपण आनंदी आहे का, आपली गाय आनंदी आहे का, हा प्रश्न आता स्वतःला विचारा. या प्रश्नामध्ये आजच्या लेक्चरचं मीटिंगचं म्हणजे सार्थ दडलेलं आहे. आणि हे जर कळलं तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. आणि या माध्यमातून मला एकच सांगायचंय की गायीशी सुसंवाद साधता आला पाहिजे, गायीशी चांगली चर्चा करता आली पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं गायीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून, तर बिचारी आर्त विनवणी करत असते की मला तुम्ही ह्या पद्धतीनं सोडा, मुक्त करा, तुमच्या जीवनामध्ये मला जास्तीत जास्त इकॉनॉमी कशी टाकता येईल ते आपण पाहणार आहात पुढं कसं होत आहे. तर या माध्यमातून डाव्या बाजूला एक फोटो दिलाय बघा, ही गाय कशी शेणामध्ये बसलेली आहे, तिथंच शेण, तिथंच मुतारी. आज आपण शेण बाजूला पडलं असलं, एखादा गोठा असला आणि तिथं शेण असलं तरी नाक मुठीत धरून जातो. का जातो? म्हणजे ही गायी आपली जी देवता आहे ही, त्या ठिकाणी तिला काय वाटत असेल, किती यातना होत असतील, याचा जर विचार केला तर भविष्यात मला नाही वाटत की आपण आपल्या गायीला बांधून ठेवू. आणि ही गायी ह्या अवस्थेमध्ये आपण अशी अपेक्षा करतो की मला तिनं 10 लिटर 20 लिटर 15 लिटर दूध द्यायला पाहिजे, हिनं आजारी नाही पडलं पाहिजे, हिनं माझ्यासाठी धड पडलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये सुख आणण्यासाठी कायम कामच केलं पाहिजे. कसं करणार, कसं देणार? बरोबर आहे. आज तुम्हाला सांगितलं थोडं पावसात भिजून आलो किंवा कुठं दलदलीच्या जागेत ते 5 मिनिटं थांबलो तर आपली अवस्था काय होती. आणि यात जर फोटोमध्ये जर तुम्ही पाहिले इकडं उजवीकडे पण बघा या गायीची अवस्था काय, म्हणजे हे जर फोटो पाहिले तर नक्कीच आपल्याला याची प्रचिती येते की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मित्रांनो. आणि मी सुरुवातीलाही प्रेझेंटेशनमध्ये काही गोष्टी दाखवल्या आहेत की ह्या करत असताना तुमचे भक्त मानसिकता बदलायला पाहिजे की मला करायचंय. आज आपल्याला दाखवलेलं आहे की बऱ्याच वेळेला इथं असामध्ये पण शिकलेलो आहे आपण की कधी कधी आपले पर्याय संपतात, बरेचसे पर्याय संपतात, आणि ह्या संपलेल्या पर्यायामधून एक पर्याय असा मिळतो की तो आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. कारण त्या ठिकाणी आपण सगळी ताकद लावलेली असते, मला कुठलाच रस्ता आता रिकामा नाहीये, मला तर या एक रस्त्याने जायचंय, नाहीतर माझं आता पुढं काय दडगत नाहीये. आणि त्यावेळेला माणूस विचार करतो की पूर्ण ताकदीनिशी जातो, ती ताकद ती सकारात्मकता आपल्याला ह्या व्यवसायामध्ये यशस्वी बनवत असते. म्हणूनच आपल्याला काय करायचंय की मुक्त संचार गोठा आपल्याला त्याचं नियोजन करायचंय. हे मुक्त संचार गोठ्याचं नियोजन करत असताना आपल्याला पहिली गोष्ट मात्र जाणवल की आपण कमी खर्चात करू शकतो, तो पण भाग आपण बघू. काय फायदे आहेत आपण या मुक्त संचार मध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं, जर आपली आनंदी गाई राहिली, 33 कोटी देव असलेली गाईला जर आपण स्वतंत्र केलं, तिला अशा स्वातंत्र्यात ठेवलं की पाहिजे तेव्हा ती पाणी पिऊ शकते, पाहिजे तेव्हा ती चारा खाऊ शकते 24 तासामध्ये, तिला पाहिजे तेव्हा ग्रूम करू शकते, तिला पाहिजे तेव्हा उन्हात बसेल, सावलीत बसेल, पाहिजे ते करील, आणि ती पाहिजे त्या जागेवर मऊ जागेत बसेल, कुठल्या जागेत बसेल, झाडाखाली बसेल, पाहिजे त्या जागेत बसू शकते. आणि खरोखर देव माता आहे, कामधेनू आहे. ज्या वेळेला तुम्ही या गायीला मुक्त कराल ती आपल्यासाठी न चुकताही भरभरून देणारी आहे आणि पाहिजे त्या वेळेला देणारी आहे. आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जर एखाद्याचं पैसे समजा माझ्याकडे
सांगितलंय की मी जरा गावी चाललोय आणि अमुक्या माणसाचं 1000 रुपये राहिले आणि ते त्यांना द्यायचेत, पण आता माझी गाडी अशी आहे वेळ मला उशीर होईल त्याला द्यायला, तुम्ही देता का एवढं? जर माझ्याकडे पैसे त्यांनी दिले त्यांना द्यायला तर मी काय विचार करील? कशाला आज उद्या देऊ? नाही उद्या नाही वेळ मिळाला, शेतामध्ये फार काम होतं, परवा देऊ. 8 दिवस असं निघून जातात, मग 8व्या 9व्या दिवशी आपण त्यांचे पैसे देतो. म्हणजे ही आपली अशी व्यवस्था आहे. पण बिचाऱ्या गायीची जर काम देणू, जी घरी काम देणू आहे, तिचं देण्याचे हात भरपूर आहेत, पण आपली जुळी कशी आहे हे आपण पाहिलं पाहिजे. जर आपण तिला या पद्धतीने मुक्त केलं तर बघा की दूध उत्पादन वाढ. याच्यामध्ये जे पुस्तक लिहिलेलं आहे किंवा मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाने याच्यावर पण अभ्यास पण केलेला आहे, काही थेसिस याच्यावर काही आर्टिकल म्हणजे पब्लिश झालेले आहेत. तर याच्यामध्ये बरंच म्हणजे महत्वाचं की गाय रिकामी राहिल्यानंतर तिचं पचन चांगलं होतं, जे खाईल त्याचं दुधामध्ये रूपांतर होतं, त्यामुळे दूध उत्पादन वाढतं. सगळ्यात महत्वाचं दुधाची गुणवत्ता वाढते, कारण पाय त्या वेळेला पाणी असत. आज तुम्ही इथं बसलाय, मी पण माझ्या शेजारी बॉटलमध्ये पाणी ठेवलेलं आहे. प्रत्येकानं काहीतरी स्वतःची व्यवस्था करून ठेवली असेल हे स्वतःला पाणी, कारण आता बसलोय एवढा वेळ बसायचंय, पाणी पाहिजे, कशाला कोरड पडू शकते. बिचाऱ्या गायींचा कधी विचार केलाय का आपण? तिला सकाळी पाणी पाजलंय, तिच्या कशाला दुपारी कोरड पडेल, 4 वाजता कोरड पडेल? नाही, संध्याकाळी 6 वाजता काटा ठरलेला आहे, बरोबर. त्यामुळं ह्या मुक्त संचारमध्ये काय होतं की गाय पाहिजे त्यावेळेला पाणी पिते. समजा मी चारा खाला, गायीनं चारा खालाय आणि तिला वाटलंय की मला पाणी प्यायचंय, मला माझं जे मी पाणी जर पेले तर हे चाऱ्याचं चांगलं पचन होईल, ऍसिडोसिस होणार नाही, त्यावेळेला ते गाय थोडं पाणी पिईल परत चारा खाईल. दिवसातून गायी 8 ते 14 वेळा चारा खाते मुक्त संचारमध्ये, असं संशोधनाशी अंती असं आढळून आले. आणि जर या प्रत्येक वेळेला तेवढंच ती पाणी पण पिते तेवढ्या वेळा उन्हाळ्यामध्ये, हे पाणी पिणं चारा खाणं ह्या जर गोष्टी जर वेळेवर जर झाल्या, तिला जर व्यवस्थित मिळाल्या, तर मी लिहिलेले हे जे मुद्दे आहेत अधिक दूध उत्पादन, अधिक गुणवत्ता, कमी आहारात अधिक दूध, हे फार महत्वाचं आहे. जे खाते त्याचं शेणामध्ये कमी आणि दुधामध्ये जास्त जातं. कमी काम एक प्रतिष्ठेचा व्यवसाय. आज इथं बघा मुक्त संचार ही गायीला आपण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तसा आपला पशुपालक पण आनंदी झालेला आहे याच्यामध्ये, कारण 3 महिने 2 महिने 1 महिना 6 महिने 4 महिने 5 महिने शेणच नाही काढायचं, बरोबर आहे ना. आज घरामध्ये म्हणजे मुक्त म्हणजे जिथं गोठ आहे किंवा जिथं गायी आहेत शेतकरी पशुपालक त्यांच्याकडे मुलगी द्यायला आपण काय कानकूस करतो, तिथे तिला शेण काढावं लागेल. पण हा पंजाब सारखा हा पण आपला व्यवसाय आता प्रतिष्ठेचा झालाय मुक्त संचारमुळे. तिथं जसं पंजाबमध्ये आहे किंवा गायी मुक्त झाल्यात, तसं आपला पशुपालक पण मुक्त झालेला आहे, कारण त्याला सारखं गायीचं शेण काढायचं नाही. बऱ्याच वेळेला इथं माझ्याकडे एक मुलाखत आहे विडणी गावामध्ये, तिथं एक आजी होती, ती तिच्या मुलीकडे गेली होती आणि तिकडून असं आम्ही गोठ्याला व्हिजिट द्यायचं त्यावेळेला जायची, पण बरेच दिवस आता तिला मुलीकडे जाताच येत नव्हतं. म्हणलं का? एक आहे मुलांनी आता एक गायी वाढवल्यात आणि आता काय होतंय की मुलगा जातो शेतामध्ये कामाला, मग काय केलंय की हे प्लास्टिकचं मला करून दिलंय आणि ज्या वेळेला शेण पडल त्यावेळेला जायचं, हे प्लास्टिकचं असं ढकलायचं त्याच्यामध्ये शेण आणि इथं डिग लावायचा. बघा म्हणजे बरोबर आहे. ह्याच आजीकडे आम्ही 1 वर्षाने केलं होतं मुक्त संचार गोठा केल्यामुळं, आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो तर म्हणलं आजी कुठे? आजी नाही म्हणले, गेलेली तिकडं. आणि ज्या वेळेला आजी परत आल्या म्हणले त्यांची मुलाखत दिली, म्हणलं आज तुमच्या मुक्त संचार गोठ्यामधला आनंदाची भागीदारी मी सुद्धा आहे, आज माझी लेकीकडे मी कधी जाऊ शकते, मला माझा मुलगा आडवत नाही कारण माझ्या गायी आनंदी झालेली आहेत आणि या काम देणं मला आशीर्वाद दिला की तूही सुखी रा, त्या पद्धतीनं आता मी पण पुढे जाऊ शकते. बघा म्हणजे हा जो प्रतिष्ठेचा व्यवसाय आपण म्हणतो की हा पण फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कित्येक लोकांच्या गोष्टी असते सक्सेस स्टोरी अशा आहेत की मुक्त संचार केला आता कामच नाही आणि सगळं व्यवस्थित चाललंय, त्यामुळं काय आमची रखडलेली लग्न झाली. म्हणजे बरेच लोकांनी येऊन सांगितलेलं आहे, आता उदाहरण देण्यात एवढा वेळ नाहीये, पण असं आहे. आज जीवाणूयुक्त खत, आज बघा आनंदी गायी. मगाशी मी तुम्हाला हा जो फोटो दाखवला याच्यामध्ये जे होणारे खत हे चांगलं होतं का हो? तसं गायी आपल्याला या खत नाही देत, यातून शाप देत असते. हे शेण आहे, याच्यामध्ये मुतारी आहे, याच्यामध्ये अमोनिया आहे, आणि अमोनिया म्हणजे हा प्रत्येक वेळेला इरप्ट होत असतो बाहेर, म्हणजे मिथेन इमिशन वाढत असतो. पण तेच जर अमोनिया, बघा इथं गोमूत्र आहे, पाचड आहे मुक्त संचारमध्ये, शेण आहे, एकत्र मिसळून पावडर सारखं शेण खत तयार झालंय, की जे आपल्या शेतीसाठी फार उपयुक्त आहे. म्हणजे आनंदी गायीनं फक्त आपल्यालाच आनंदी केलं नाही,
हे जर खत आपल्या शेतामध्ये जर गेलं तर दर 20 मिनिटाला हे जीवाणू 20 मिनिटाला 30 मिनिटाला जसे तिथं पद्धत म्हणजे तिला वातावरण मिळेल पद्धतीने ते दुप्पट होतात आणि आपली जमीन भुसभुशीत करायचा प्रयत्न करतात, हवेतलं पाणी घेतात, हवेमधून ऑक्सिजन घेतात आणि आपली जमीन शाश्वत करायचा विचार करतात. जसं आपण शाश्वत गोठ्याचा विचार करतो तसं ही कामधेनू इथे आपल्या शेतीला आशीर्वाद देत असते, शेती आनंदी करायचा प्रयत्न करत असते. त्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी असं सांगितलंय की आम्ही मुक्त संचार केलाय, आमचं ऊसाचं उत्पन्न 60 टनापासून 80 टनावर गेलं. बऱ्याच जणांनी सांगितलं की मी 8 दिवसाला पाणी देत होतो, आता 10 दिवसाला देतो, 12 दिवसाला देतो. एवढी ताकद, एवढा आनंदीपणाचा क्षण निर्माण करायची व्यवस्था या मुक्त संचार गोठ्यात किंवा आनंदीपणामध्ये आहे. आनंदी गायीचा आनंदी दूध हाताचा विषयच आहे. तुम्ही जर पाहिलं तर या बांधलेल्या गायी याच्यामध्ये जो ताण असतो, स्ट्रेस असतो, हा स्ट्रेसच दुधामधून येतो. आणि जे आनंदी गाय असतील ते आनंदी श्रावच त्या दुधामध्ये येतात आणि जे हे दूध पितात ते पण आनंदी राहतात. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला वडिलांनी आपल्याला सांगितलेलं असतं जशी माणसं खातात तसाच त्यांचा स्वभाव होतो, हे तर आपण पाहिलेलं आहे आणि तेच या माध्यमातून. आजाराचं प्रमाण फारच कमी. बऱ्याच वेळेला बघा की आजाराचं प्रमाण कशामध्ये वाढतं. आज तुम्ही जर पाहिलं नाही अमोनिया हा थोडा जड असल्यामुळे आहे ना 2-2.5 फूट लेवल पर्यंत फार जास्त असतो आणि आपली उंची जरा जास्त असते, आपल्याला फार कमी तीव्रतेनं त्याचा वास येतो. पण गायीच्या नाकापर्यंत फार तीव्रतेनं त्याला तो सामना करावा लागतो आणि त्यामुळे न्यूमोनिया, मास्टायटिस, लेमनेस, पोटाचे प्रॉब्लेम असे भरपूर आजार जनावराला होत असतात. आज तुम्ही कुठल्याही गोठ्यामध्ये जावा, मुक्त संचार मध्ये विचारा आजाराचं प्रमाण किती आहे. हे विचारे सांगतील की आजाराचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी आहे. 37 म्हणजे अजून हा अजून 21-25 मिनिट आहेत, तर ते पण महत्वाचं आहे. माझं ओळखणं हे पण महत्वाचं. ज्या वेळेला काय आनंदी असते ना त्यावेळेला काय होतं बरं का, पाय तेव्हा चारा पाय ते ऊन हे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये हॅपी हार्मोन्स आहेत. आणि ज्या वेळेला कुठलाही ताण नाहीये, आनंदी गायी आहे, त्यावेळेला हा एक आनंदाचा क्षण आपल्याला गायी देऊन जाते. किती वेळेवर माझाला येते पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, दुसरा आनंदाचा क्षण हा आहे की जो माज येतो तो पण आपल्या लक्षात येतो. बांधलेली गाय असेल तिथे हलू शकत नाही, इकडे तिकडे फिरू शकत नाही, दुसऱ्या गायीवर उडी मारू शकत नाही. पण मुक्त संचार मध्ये असं आहे की तिच्या स्वतःच्या बिहेवियर आहे, स्वतःची वागणूक आहे, स्वतःला जसं वागायचंय, स्वतःला जे काय दाखवायचंय ती दाखवत असते आणि त्यामुळं आपल्याला माज ओळखता येतो. आणि जर आपण हे माजाचं व्यवस्थापन चांगलं केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये पण आनंदाचा क्षण निर्माण होतो. दूध व्यवसाय फायदेशीर चालण्यासाठी ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. जनावरास आराम मिळतो. आराम तर किती महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही बसलोय आता किती एवढा वेळ झालाय पण अजून 1 तास आणि आपली कॅपॅसिटी थोडी कमी होणार, बरोबर ना, का आता आराम नाही. मग आपल्या गायीला बरोबर आहे ना 24 तास, बरोबर आहे ना 365 दिवस. बऱ्याच वेळेला आम्ही असे पण काय गोटे ठेवलेत की वर्षभर एकाच ठिकाणी बांधलंय, तिथंच पाणी, तिथंच सगळं, तिथंच ते वर्षभर. अशा सुद्धा गायी पाहिलेल्या काय होत असेल बिचाऱ्या गायीच, कसं म्हणू शकतो आपण आनंदी गाय, बरोबर आहे ना. त्यामुळे आराम पण जनावराला महत्वाचा आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर बघा 2 गायी किंवा किती आरामशीर बसलेल्या आहेत, पाय तिथं दगडावर बसलेल्या आहेत, जिथं मऊ आहे, कंपट आहे, तिथंच बसलेले आहेत, ऊन पाय तिथं त्या बसू शकतात. 24 तास पाणी हा पण मुद्दा महत्वाचा आहे. मगाशी मी माणसाचा फोटो दाखवला, त्यात एकच संदेश मी यातून दिलेला आहे की जसं तुम्हाला वाटतं त्या माध्यमातून तुम्हाला जसं वाटतं तसं आपण आपल्या जनावरांना तशी फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करता आली पाहिजे. आणि जर आपण केलं तर नक्कीच आपण आपली गाय आनंदी करू शकतो, आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर करू शकतो आणि आपल्या प्रपंचामध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण तयार करू शकतो. हे कोंबडी पालन हा एक विषय थोडासा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आवडेल काही ना नाही आवडत त्यांनी करू नये, किंवा ज्यांना आवडेल त्यांनी काय होतं बऱ्याच ठिकाणी गोचिड नियंत्रण करण्यासाठी परत आपण औषधं वापरतो. महागडी औषधं वापरले की त्याचे अंश परत दुधामध्ये येतात आणि त्यापासून माणसाला परत कॅन्सर वगैरे असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळं बऱ्यापैकी निसर्गावर कसं आपल्याला करता येईल, आपण आपला व्यवसाय आपल्या पद्धतीनेच कसा करता येईल, गावातला पैसा गावातच राहायला पाहिजे, कमी खर्चामध्ये आपल्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे, त्यातला पण हा भाग आहे. तुम्ही जर पाहिलं काही गोठ्यांमध्ये आम्ही असं पण पाहिलं की एखादी तिथली जी भगिनी असती तिनं सांगितलंय
घरातला सगळा खर्च दुधावर नाही चालत, उसावर चालत नाही, कोंबड्यांवर सुद्धा चालत नाही. कोंबड्या 100 च्या 100 तशाच आहेत, फक्त अंड्यांवर चालतंय. मी मगाशीच सांगितलं होतं की हा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी आपल्याला नुसतं दुधावर नाही अवलंबून राहता येत. काही शेतकऱ्यांनी हे पर्याय शोधलेले आहेत, आपण वेगवेगळे पर्याय शोधू शकतो आणि त्या माध्यमातूनच आपण पुढे जाऊ शकतो, आपला व्यवसाय आनंदी करू शकतो. पाण्याची बचत, औषधांचा वापर, कृमीनाशकांचा वापर हा कमी होतो आणि सर्वात महत्वाचं पाण्याची बचत जी आहे ती फार महत्वाची आहे. आज जर पाणी पाणी जर म्हणलं तर प्रत्येकाला पाणी वाचवायचं नियोजन करायचं आहे. या माध्यमातून जर पाहिलं तर आज जनावर आपल्याला धुवायची नाहीत दररोज, गोठा आपल्याला दररोज धुवायचा नाही, साफ करायची गरज नाहीये, आपण कधीतरी बऱ्याच दिवसानंतर धुवू शकतो. त्या माध्यमातून हे जे पाणी लागतं याची बचत होऊ शकते आणि हे पाणी आपल्या दुसऱ्या व्यवसायासाठी किंवा त्यासाठी आपण वापरू शकतो. आणि दुसरं म्हणजे हे जे खत या गोठ्यामध्ये तयार होतं याच्यामध्ये आपल्या देशी गायीमध्ये जे 33 कोटी देव आहेत, हे देव या खताच्या माध्यमातून हे 33 कोटी मायक्रोब म्हणजेच आपले जे देव आहेत, ज्या गायीच्या पोटामध्ये सगळे 33 कोटी देव व्यवस्थित आहेत ती गाय चांगलं दूध देऊ शकते. ज्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी जे 22 कोटीच देव राहिलेले आहेत तिथं काहीतरी गडबड आहे, त्या गायीला डायरिया होईल, काहीतरी प्रॉब्लेम होईल, त्या गायीला परत ते देव तिथं 33 कोटी होण्याची व्यवस्था म्हणजे पोटातले जे मायक्रोब आहेत हे फार महत्वाचे आहेत. ते जर कमी झाले तर गायी आपली आजारी पडू शकते. त्यामुळं हे मायक्रोब हे जीवाणू आहेत, हे उपयोगी जीवाणू गायीच्या शेणामध्ये येतात आणि आपल्या शेतीमध्ये जातात, जिथं ते हवेतलं पाणी घेतात, जमिनीमध्ये सोडतात आणि आपली पाण्याची बचत तिथं सुद्धा कमी करू होऊ शकते. आज बऱ्याच वेळेला काय होतं की रासायनिक खताचा प्रचंड माऱ्यामुळे पाण्याची भूक पण वाढलेली आहे. जसं आपण शाश्वत दुग्ध व्यवसायाकडे चाललोय तसं शाश्वत शेतीला सुद्धा ही आपली गाय आनंदी करायचा प्रयत्न करत असते, हा पण विचार तिथं करावा असं वाटतं. आज आपल्याला जर गोठा करायचा असेल तर आता फक्त आपण कमी खर्चाचा विचार करू, आपल्याला कमी खर्चामध्ये कसं नियोजन करता येईल. कमी खर्चामध्ये जर नियोजन करायचं झालं तर काय आहे की आज आपल्याला सावली करायची आहे. प्रत्यक्ष आता हे लेक्चर सगळं ऐकलं असेल, बऱ्याच पशुपालकांच्या मनामध्ये असेल की आपल्याला आपली गाय आनंदी ठेवायची. हे लेक्चर संपल्यानंतर आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. 33 कोटी देव आहे गायीच्या पोटामध्ये आणि आपण म्हणतो ही देव आहे, पूजा करतो, मग का त्याला आपण तुरुंगामध्ये ठेवली आहे? नाही, मला ठेवायची, मला याच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला पैशाचं सोंग घेता येत नाही. तुमच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली आहे पण मी कसं करू शकतो. बरेचसे पशुपालक आहेत, त्यांनी आम्हाला चांगला धडा दिला आहे, त्यांनी आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्याच मी तुमच्या बरोबर शेअर करतोय. की जीवनामध्ये असे काही विषय आहेत की कमी खर्चामध्ये सुद्धा किंवा जिथं रस्ता नाही तिथं सुद्धा दुसऱ्या रस्त्याने जाऊन आपल्याला ते यश साकार करता, म्हणजे यश संपन्न करू शकतो. आता फक्त आपल्या गायीची गरज काय. मी जर इस्रायल वगैरे त्या बाजूला पाहिलं तर तिथं झाडं किंवा वृक्षांचं प्रमाण त्या मानानं कमी आहे आपल्यापेक्षा. निसर्गानं आपल्याला फार देणगी दिली आहे, बरोबर आहे ना. ज्या शेतकऱ्याला वाटतं उद्यापासून मुक्त संचार गोठा करायचा आहे ना, त्यांनी त्याच्या घरा शेजारी मोठं झाड असतं, त्या झाडा शेजारी थोडस कंपाऊंड करायचं, त्यामध्ये जर गाया सोडल्या किती खर्च येणार आहे मुक्त संचार गोठ्याला, बरोबर आहे ना. आम्ही एक गुणावऱ्याला मुक्त संचार गोठा केला होता त्यावेळेला इस्रायल पद्धतीचा, त्याच्यामध्ये सगळं वातावरण निर्मिती, बसायला मॅट सारखी गादी, ग्रुमिंग ब्रश, हे सगळं फॅसिलिटी सगळ्या देशी पद्धतीने आपल्या घरगुती केल्या होत्या. त्याला खर्च आला होता 3,000, बघायला फी 50 रुपये ठेवली होती, एका दिवसाची फी 5,500 रुपये झाली होती. आणि बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला तिथं जाऊन कळायचं याला काय 50 रुपये द्यायचे बघायला. अहो म्हणले, पण ह्याच गोष्टी आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाच्या आहेत. आज मुक्त संचारला 1,00,000 रुपये खर्च येऊ शकतो पण आपल्या निसर्गानं आपल्याकडे जे आपल्या साधन सामग्रीचा वापर करून आपण पण याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आज बघा आपल्या जनावरांना काय पाहिजे. आज इकडे किती तुम्ही पत्र्याचं शेड केलं काही केलं, जनावर डाव्या बाजूला जे शेड केलंय ना सावलीतच. इस्रायलमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये पंजाबमध्ये आपण फार मोठे गोठे बघतो उजवीकडे दिलंय तसं फार चांगलं वाटतं. पण घरी आल्यावर करायचं म्हणलं हा त्यांच्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे कुठे पैसे. श्रीमंत लोकांचीच काम आहे मुक्त संचार गोठा करणं, आपल्या गायीला आनंदी ठेवणं. आपली गाय अशीच राहणार नाही, आपण पण ते करू शकतो. आपल्याकडे झाड आहे, त्या पद्धतीने या झाडामध्ये आपली गायी जर व्यवस्थित आपण ठेवली सावलीला तर फार महत्वाचं आहे. मी एका शेतकऱ्याकडे गेलो होतो, एक उदाहरण मला फार त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या शेतामध्ये चालता चालता आम्ही चाललो होतो, निंबुनीची बाग होती आणि ती लिंब पडली होती, ती त्या झाडाखाली टाकली होती त्यांनी. मला त्यांचा राग आला, म्हणलं लिंबाला एवढा भाव होईल तुम्ही इथंच का टाकता ही अशी. म्हणलं तुम्हाला जर ज्यादा झाली असतील तर मी आमचा माणूस सांगून मग घेऊन जातो. नाही म्हणले,
तुम्हाला न्यायची तर न्याय तसं काय नाहीये, पण याचं शास्त्र सांगतो म्हणले. काय होतं की झाडाखाली असली ना त्या सावलीमध्ये ही जास्त वेळ टिकतात म्हणले, तिथं चांगली राहतात. बरोबर आहे ना? त्यांनी फार चांगलं एक आपल्याला दिशा देऊन दिली की म्हणजे उन्हापेक्षा किंवा घराच्या पत्र्याच्या शेडपेक्षा याच्यामध्ये गायीला किंवा त्या पिकाला चांगलं वातावरण जर मिळत असेल त्या फळाला तर आपल्या गायीला का नाही. आणि गायी पण सांगते तुम्ही मुक्त संचार कोट्यामध्ये कधी जा, पत्र्याचं शेड किंवा हे असेल चांगलं झाड असेल तर तुम्ही 10 पैकी किंवा 100 10 पैकी जवळजवळ 8 ते 9 गायी फक्त झाडाखाली जातील. 2-3 गायी ज्यांना जागा मिळत नाही त्या इकडे येतील बसायला. म्हणजे निसर्ग सांगतोय आपल्याला की तुमच्याकडे भरपूर आहे, तुम्ही याचा वापर करा, तुम्ही पैशाच्या मागे लागू नका. तुमच्याकडे पैसा आल्यावर तुम्ही मला गायी म्हणते की मला सोन्याचा तुम्ही बांधा कोटा, पण आता जे आहे ते तरी द्या, तुमच्याकडे कमी खर्चाचा आहे. त्या माध्यमातून आपण पुढे गेलो. हे बघा झाडाखाली गायी कशा असल्यात. तिकडे पत्र्याचं शेड तुम्हाला दिसतंय का उजवीकडे पुढे दाखवलेलं आहे, तिथं गायी चुकून आहे का एखादी? किंवा इथं पण डाव्या गोठ्यामध्ये बघा, डाव्या बाजूच्या शेड मध्ये कुठली गायी आहे? सगळ्या गायी निवांत बाहेर सावलीला येऊन बसलेल्या आहेत. हे फार महत्वाचा विषय आहे. या माध्यमातून जर असं नियोजन जर झालं कमी खर्चामध्ये, म्हणजे ही गायीच मला आपल्याला सांगतेय, कामधेनू सांगतेय, की पशुपालक पालकांना सांगतेय की मला म्हणजे मला धनी मला हे नकोय, मला आपला महागडा गोटा नकोय, तुमच्याकडे जे निसर्गानं दिलंय तेच मला पाहिजे, यातूनच मी तुम्हाला तुमच्या जोळीमध्ये धन टाकायला तयार आहे. पण आपली जोळी कुठं आहे पुढं त्यासाठी? या माध्यमातून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला पण चांगला गोठा तयार करता येईल. आता गव्हाण गायीला कशी पाहिजे तशी गव्हाण केली पाहिजे. तुम्ही बघा की आपली गाय आहे देशी गाय आहे की कशा पद्धतीनं चारा खाते, किती अंतरावरून खाते, कशी खाते, तिला जसं पाहिजे तसं द्या. आपल्याला जर पाहिजे बुफे पद्धतीनं खायचं म्हणलं तर आपलं किती जेवण जातं? आपण जर बसून मांडी घालून व्यवस्थित पाहिजे किती जेवण जातं आपला विचार करा. आणि गायीला आपल्याला योग्य वाटेल तेच आपण करतो, गायीला का नको तसं करायला. त्या माध्यमातून आता गोठा करायचा आहे तिला गव्हाण चांगल्या पद्धतीची करायची, पण पैसे नाही. उजव्या फोटोत पाहिलं तर खर्च किती येतो, डाव्या फोटोमध्ये दाखवले बघा कमी खर्चामध्ये सुद्धा एका शेतकऱ्यानं केलेलं हे बारदानाची गव्हाण पाहिजे तेवढी सिस्टमॅटिक केली आहे. आपल्या माणसाकडे कष्ट करायची तयारी जर असेल, जिद्द असेल, तो कुठेही पण मार्ग त्याचा यशाचा मार्ग निर्माण करू शकतो. हे एक जातिवंत उदाहरण आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. आता प्रत्येकाला वाटतं की आपल्या गायीला चांगल्या, आता आपण जो बसलोय ना तुम्ही आता विचार करा, अजून 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. तुम्ही एक विचार करा की आपण जिथं बसलोय तिथं एक खडा टोचतोय आपल्याला, दोन खडे किंवा काहीतरी टोचतंय असं अणकुशीदार आहे आणि टोचतंय, तर तुमचं लेक्चर कडे लक्ष लागल का? माझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, प्रश्न असा आहे माझा की तुमचं लक्ष लेक्चर कडे लागेल का? बरोबर आहे ना? थोडं पाहणार काय होतंय इकडे, हे नाही, एकदा ही कूस एकदा ती कूस, थोड्या वेळानं पायावर बसणार म्हणजे जाऊ दे आता लईच कंटाळा आलाय निघतो आता का असं होत. तुम्ही निघू शकता पण बिचारी गाय निघू शकते का? बरोबर आहे ना? बाहेरच्या देशामध्ये मॅट टाकलेत गायींना, तिकडल्या गायी ती आता ब्राझीलच्या आपल्याच देशी गायी आहेत ब्राझीलमध्ये 30 लिटर 40 लिटर दूध देतात. बरोबर, मग त्या गायींना तशी व्यवस्था केलेली आहे मॅट किंवा या पद्धतीचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आपल्याला आपल्या गायींना मॅट देता येईल का? मला कायम एक किस्सा आठवतो, एका पशुपालकाचं मत फार आठवत. आम्ही परवा एक सर्वे केला होता, त्यात 5 लिटरच्या खाली 5 गायी असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाणच बरंच आहे, जवळजवळ 75 ते 80% हे मार्जिनल फार्मर. म्हणजे हे शेतकऱ्यांनी, यातल्या एका शेतकऱ्याने फार मार्मिक उत्तर दिलं होतं. ज्या वेळेला आम्ही असं प्रेझेंटेशन दाखवायला गेलो आणि अशा मॅट वगैरे हे ते सगळं करा म्हणजे गायी जास्त दूध देईल, तर त्यांनी उत्तर दिलं होतं की चादरीवर झोपणारा शेतकरी आपल्या गायीसाठी मॅटचं स्वप्न नाही बघू शकत. बरोबर आहे ना? तो शेतकरी झोपायला त्याला साधी चादर आहे किंवा कोणती जी फाटकी काय आहे त्यावर तो जर झोपत असेल तर आपल्या गायीला अशी मॅटची स्वप्न कधी कसं पाहू शकतो? आणि हे बरोबर आहे. परंतु कामधेनू जी आपली आहे निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. आज जर तुम्ही डावीकडेच पाहिलं त्याला पाहिजे मॅट, आजी 3,500-4,000 मॅट घेण्यापेक्षा जर तुम्ही 5 पाहिली या उजव्या याच्यामध्ये जर पाहिलं, आज 5 कुठं टाकायचे आपल्याला प्रश्न आहे. भांडणं होतात जर बांधावं टाकले तर ती चुलत्याच्या बाजूला जातात, चुलता परत इकडे टाकतो आणि त्याच्यावरून दुसऱ्या दिवशी भांडणं होतात. त्यापेक्षा ही जर 5 उचलून आपल्या गोठ्यामध्ये जर आपण टाकली, मुक्त संचार, 1 फुटाचा थर लावला,
त्याच्यावर ईएम जर 8 दिवसांनी 10 दिवसांनी फवारलं तर एकदम चांगलं गादी सारखं वातावरण तयार होत, पाहिजे तिथं गाई आरामशीर बसू शकते. आणि हेच आजच्या लेक्चरचा विषय, की तिला पाहिजे तसं बसता आलं पाहिजे, आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. आणि ती गाई दुसऱ्या दिवशी तुम्हाला देणार आहे, दुसऱ्या दिवशी, बरोबर आहे ना, दुसऱ्या दिवशी ती दूध वाढून देणार, ती म्हणणार नाही. मग अशी जे उदाहरण दिलं होतं मी पैसे उशिरा देण्याचं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गाई म्हणणार नाही आज मला वातावरण चांगलं मिळालं मी 8 दिवसांनी दूध देईल, बरोबर ना, ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याच वेळेला ती वाढ करणार, दुधामध्ये वाढ करील किंवा क्वालिटीमध्ये वाढ करील, गाभण जाण्याचं प्रमाण वाढल, तिचे आजारी पडणार नाही, या सगळ्या गोष्टी तिला लगेच त्या त्या पद्धतीला तिच्यामध्ये निर्माण होतात. आणि हे आपल्यासाठी फार महत्वाचं. आता बघा ह्या गाई कशा दिसतात तुम्हाला, डोंगराच्या कुशीमध्ये हा एक मुक्त संचार गोठा आहे, खेड तालुक्यामध्ये हा गोठा आहे, भीमाशंकरच्या अलीकडे आहे. तुम्ही जर या गाई जर पाहिल्या तर किती आनंदी आहेत, चेहऱ्यावरचं समाधान बघा, चेहऱ्यावरचं तेच बघा. आणि हे फार महत्वाचं आहे, असंच आनंदी आपल्या, तुम्ही आता हे लेक्चर झालं ना आपल्या गोठ्यामध्ये जा, त्या गायीच्या डोळ्यामध्ये डोळं घालून बघा, बिचारी गाय आर्त विनवणी करीत असते, मला या तुरुंगातून कधी मुक्त करणार तुम्ही, मुक्त संचार गोठा माझ्यासाठी कधी उत्पन्न करणार. आणि मी पण असं नाहीये दुसऱ्या दिवशी तुम्हाला द्यायला तयार आहे, कारण आज, बरोबर आहे ना, देण्याची भरपूर तयारी आपल्या गायीची, पण आपलीच जोडी तशी नाहीये घ्यायची, आपले हात पुढे नाहीयेत, त्या माध्यमातून आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो, आपल्या गायीला आनंदी ठेवू शकतो. आता हे गायीला ग्रुमिंग करणं तेवढंच महत्वाचं आहे, बरोबर आहे ना, आपल्या गायीला ग्रुमिंग करणं राहिलं बाजूला, तिला जर 2 दागिन्यांनी हे जर बांधलं असेल तर ग्रुमिंग करायचं काय विषय राहिला तिथं. आज जर तिला तुम्ही आता बसलाय आपल्या या लेक्चरला, समजा माझ्या आपल्या समोर चर्चा चालू आहे, बरोबर, जर तुम्हाला गालाला डास चावला या बाजूला आणि तुमचे हात असे बांधून ठेवलेले आहेत, कुणीतरी पकडून ठेवलेले आहेत पाठीमाग अशी मित्रांनी, आणि का जोरात चावतोय डास, काय अवस्था होईल हो, जरा विचार करा फक्त, म्हणणार का चांगला चावतोय, चाव चांगलं वाटतंय चाव, असं म्हणणार आहे का, बरोबर आहे ना, तुमच्या डोक्यामध्ये काय विचार चाललेला आहे, कधी हात सोडतोय मी त्या डासाला मारतोय, आणि डास पळून गेला तर ज्याने धरलंय त्याला मारतोय, बरोबर आहे का, ही अवस्था काय होती हो, म्हणजे काय होती, तर ही जी अवस्था आहे आपली अशी अवस्था होती, तशीच गायीची सुद्धा होत असते. आपल्या गोठ्यामध्ये काय असं मॉस्किटो लावलेलं नाहीये गायीला, मॉस्किटो नेट वगैरे असं काय लावलेलं नाहीये, तिला काय चावणारच नाही, तिला गोचिडस होणार नाही, तिला कुठं असं म्हणजे खचखच काय होणारच नाही, शक्यच नाही ना. आणि आपण कसं म्हणू शकतो, मग माझी गाय 15 लिटर दूध देते, काय तिनं 17-18 लिटर द्यायला पाहिजे होतं, मी सगळं देतोय हो गाईला पण दूधच देत नाही, बरोबर आहे ना, प्रत्येक वेळेला डास चावतात किंवा गोचिड असतात, हे जे इचिंग करतात ना या माध्यमातून जे इरिटेशन होतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो आणि त्या माध्यमातून दुधाचं उत्पादन हे कमी होत असत. आज बघा बाहेरच्या देशामध्ये आपण कायम ऐकतो ब्रश लावलेले आहेत, ऑटोमॅटिक ब्रश आहेत, आपल्या देशी गायींच्या गोठ्यामध्ये आपण का करू शकत नाही, नाही हो गायीच्या 2 गायतील गोठ्याच्या किमतीत. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आम्ही केला, त्यावेळेला पशुपालक म्हणायला लागले तुमचा ऑटोमॅटिक ब्रश राहू द्या साहेब, अहो त्या ब्रशच्या किमतीमध्ये आहे ना आम्ही 2-4 गायी आणू शकतो आणि आमच्या डेअरीला दूध चालू होईल, त्याचा प्रपंच आमचा त्या ब्रशवर चालेल तुमच्या. आणि नक्की बरोबर आहे त्यांचं. आज ब्राझीलमध्ये ही जी लोक अशा चांगल्या फॅसिलिटी देऊन देशी गायीचं उत्पन्न वाढवतात, आपल्याकडे का आपण वाढू शकत नाही, तर ती फॅसिलिटी आपल्या गायीला देता आली पाहिजे. कशी देऊ शकतो फॅसिलिटी, बऱ्याच वेळेला काय पशुपालक काय म्हणतात, नाही हो मी बांधलेली गाई आहे, सकाळ संध्याकाळ आहे ना माझ्याकडे एक ब्रश आहे, हा ब्रश मी घेऊन आहे ना सारखा खरारा करत असतो, गोठ्यामध्ये जाऊन सारखं खरारा करत असतो. तर त्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर आज जर तुम्ही घरी लहानपण आठवत असेल ना तर त्यावेळेला बघा की आजोबांनी आपल्याला ज्या वेळेला पाठीला खासबाईने सांगितलेलं असतं त्या जागेवर पोचायला इकडं तिकडं ह्या बाजूला त्या बाजूला पोचायला आपल्याला आजोबांच्या 4 शिव्या खायला लागायच्या, ती जागा शोधायला. आणि ह्या गाईला कुठं ग्रुमिंग करणं आवश्यक आहे, कुठं तिला खाज यायला लागलेली आहे हे न बोलता तुम्हाला कसं कळणार आहे, तुम्ही जर स्वतः ग्रुमिंग करता त्या गाईला ग्रुमिंग करता तर ते शक्य किंवा ते काय प्रमाणात योग्य आहे.
गाईला पाय तेव्हा पाय तिच्या पद्धतीने ग्रुमिंग करू द्या, मग कसं करणार कमी खर्चात? हे जर पाहिलं तुमच्या उजव्या बाजूला 1.5 लाखाचा ब्रश घेण्यापेक्षा 1 लाकूड उभं केलेले, त्याला किती लाकडाचा खर्च येईल? 200 रुपये. त्याला काथ्या गुंडाळलाय 200 रुपये. 400-500 रुपयामध्ये तुमचा ग्रुमिंग ब्रश तयार झाला. पाहिजे तसं ग्रुमिंग करतील. तुम्ही रफ मटेरियल बांधा, त्यानंतर तुम्ही पाहिजे ते त्याच्यामध्ये फॅसिलिटी पुढे पुढे करत जावा. आपल्या गाईला कमी खर्चामध्ये ग्रुमिंग ब्रश तयार करा. आम्ही फलटणला बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की ज्यावेळेला आपण मिल्किंग करतो ना संध्याकाळी, त्यावेळेला या गाई या ग्रुमिंग ब्रशला आहे ना साध्या आपल्या 500 रुपयाच्या लाईन लावतात ग्रुमिंग करण्यासाठी. एक गेली का दुसरी का हो असं? त्यांना पण त्या आनंदाची गरज आहे. जसं आपण आपले हात बांधून ठेवले, जेवढा राग येतो ना तेवढा राग या बिचाऱ्या गोमातेला सुद्धा येत असेल, सांगणार कोणाला? पण या दुधाच्या गुणवत्तेच्या रूपाने ते शाप देत असती. 18 लिटरच्या ठिकाणी 15-15च्या ठिकाणी 12-12च्या ठिकाणी 10. पण हे आपण ओळखू शकतो का? तर आज ही ओळख त्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायची. थंड ठेवणं, देशी गायीच्या बाबतीत हा विषय थोडासा कमी असतो, पण तुम्ही आपल्या गायीला थंड ठेवू शकता कमी खर्चात. आज मोठमोठे एसी जर खरेदी करायचे 1 करोड रुपयाचा खर्च आहे, पण साधं तुम्ही फॉगर लावून 5-6 हजार रुपयामध्ये ही सिस्टीम आपल्या गोठ्यामध्ये स्वयंचलित करू शकता. सेन्सर बसून असं युनिट आम्ही तयार केलेलं आहे 6 हजार रुपयामध्ये. सेन्सर लावून कुठे जावा तुम्ही, पारावर गप्पा मारत बसा 2 तास किंवा 4 तास, त्यावेळेला गोठ्याचं टेम्परेचर वाढेल, त्यावेळेला सेन्सर कुलिंग यंत्रणा चालू करेल आणि आपल्या गायी आनंदी ठेवी. त्यानंतर शेण काढणं वगैरे, आता आपल्याकडे किती वेळ, साधारण 3-1 मिनिट राहिलेले. माने साहेब बरोबर ना? तर अशा पद्धतीने हा बायोगॅस बघा, कमी खर्चामध्ये सुद्धा बायोगॅस करून आपण आपला फायदा करू शकतो. एक कमी खर्चातला बायोगॅस मोड हा विषय एक महत्वाचा आहे. हे देशी गायीपासून आपल्याला जो फायदा घ्यायचा आहे तो आता जीवामृत, जीवामृतचं मॉडेल आहे, याची किंमत काहीतरी ज्यादा आहे. आम्ही एक साधं मॉडेल एका शेतकऱ्यांनी तयार केले बघा, 6 हजाराला ही टाकी, इथे जी टाकी दाखवली ही टाकी, ही छोटा फिल्टर घरच्या घरी तयार केलाय, मोठी वाळू, मोठे दगड, वाळू, छोटी वाळू असं करून हे ड्रीप मध्ये सुद्धा हे आपण जीवामृत सोडू शकतो. आज जर आपली आनंदी गाय झालेली आहे तर आपलं जीवनमान आनंदी करण्यासाठी जे खत आपल्याला जीवामृत करायचंय, बोकाशी करायची आहे, नंतर वेगवेगळ्या प्रकारची खतं लिक्विड मध्ये किंवा याच्यामध्ये करायची आहेत, हे सुद्धा नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने ठेवला पाहिजे. आणि खत असं पावडर सारखं आहे, हे आपण विक्री करून त्याचं ठीक आहे. आता आनंदी गायी आहे, आनंदी गायी ज्या वेळेला असते ना त्यावेळेला बघा ना, नॅचरली त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन कमी आहेत, त्याच्यामध्ये आजारी पडत नाही, त्यामुळे अँटीबायोटिकचं प्रमाण कमी आहे किंवा नाहीच, बरोबर आहे. नंतर स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी आहे, गोचडी नियंत्रण आलं, त्यामुळे पेस्टिसाइडचं प्रमाण, हे सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर ऑर्गॅनिक दूध होण्यासाठी जी काही मदत आहे त्याचा काही भाग ह्या आनंदी गायीमधून आपण करू शकतो. हे पण यासाठी महत्वाचं आहे. इथं लिहिलंय बघा, प्रतिजैव कीटकनाशक, तानाजी स्राव, आनंदी स्राव, ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं प्रमाण जास्त असत. आता सर्वांनाच फायदा, ही गोष्ट महत्वाची आहे बघा. आपल्या आनंदी गाय आनंदीचा विषय चालला होता ना, तर सर्वांनाच फायदा, सर्वच जण आनंदी होतंय. कसं होऊ शकतं? जनावर काय आहे मुक्त संचारमध्ये? ताणविरहित, आनंदी, आरोग्यदायी, दूध उत्पादक, कमी श्रमात अधिक फायदा, दूध संकलन, चांगले दूध खराब नाही, तोटा होत नाही, डेअरीमध्ये चांगले पदार्थ तयार करतात, ग्राहकांना आनंदी नैसर्गिक दूध आनंदी गायीपासून मिळतं, बँकेची परतफेड हा मुद्दा पण महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी गायीला आनंदी ठेवलं जातं तिची इकॉनॉमी चांगली वाढते आणि आपली पण इकॉनॉमी वाढते, त्यामुळे उरलेला पैसा बँकेत बरोबर जातो. परतफेड पलटणला आम्ही बऱ्याच वेळेला पाहिले, आम्ही काही म्हणजे बँकांबरोबर काय पण झालेलं आहे, जिथं मुक्त संचार असेल तिथं आम्ही लोन देऊ, आता आम्हाला माहिती आहे रिपेमेंट वेळेवर होतं. नंतर विमा कंपनी, मॉर्टॅलिटीच कमी आहे तर काय, आणि शेतीसाठी चांगलं खत मिळतं जे वापरल्यानं शेतीची शाश्वतता वाढती, शेतीला पाण्याची गरज कमी पडती, जमीन भुसभुशीत होती, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढती, सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होती आणि कमी खर्चामध्ये सुद्धा मिळतं, त्यामुळे शेतकरी म्हणजे शेतकरी आनंदित होतात. आणि जमीन कशी आनंदी होती, आज आपली जमीन म्हणजे एकतर्फी रासायनिक खतांचा माऱ्यामुळं बिचारी कासावीस झालेली आहे, तिचा कसा कोरडा पडलेला आहे,
तिला हाताकुडे येते शिगाईच्या माध्यमातून जीवाणुयुक्त खतांची गरज आहे आणि तुम्ही पाहिलं या खताच्या किमती वर खाली व्हायला लागलेले आहेत आता रासायनिक त्यावेळेला बरेचसे पशुपालक असा विचार करू शकतात की आपल्या गावातच चांगलं खत तयार करा आपल्या गावातल्या चांगल्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी फक्त त्यांना नमुना म्हणून द्या आणि जर त्यांचं उत्पन्न वाढलं तर त्यांना पुढच्या वर्षी चांगल्या दराने विका गावातला पैसा गावातच राहायला पाहिजे आज तुमच्या आपल्या गावामध्ये जर विचार केला तर करोडो रुपये बाहेर जातात बरोबर आहे ना रासायनिक खत पण वापरायला पाहिजे पण त्याचे काही प्रमाण आहे आणि त्याच्याबरोबर हे पण खत वापरायला पाहिजे काय झालंय एकच अँगल ज्यादा मोठा झालाय दुसरा अँगल कमी आलाय हा समतोल कुठेतरी साधला गेला पाहिजे त्यासाठी देशी गाईचं महत्व फार महत्वाचं आहे तर आजचा जो ही स्लाइड जर पाहिली मला वाटतं लेक्चरचं बरंच सार ह्या स्लाइड मध्येच आहे आता याच्यामधली इकॉनॉमी जर पाहिली तर ह्या पण विषय महत्वाचा आहे बघा दूध उत्पादन वाढतं दुधाची गुणवत्ता किती आम्ही सर्वे केला होता की आपल्या जीवनाचं शिल्पकार आपणच आहे आज सगळं जे लेक्चर तुम्ही ऐकलं आपल्या गाईला पाहिजे होतं ते दिलं सगळं केलं हे जर पाहिलं किती लोकांकडे तुम्ही हात पसरले बरोबर आहे ना आणि किती लोकांनी तुम्हाला मदत केली बरेचसे काही लोक मदतही करतील पण जरी तुम्हाला मदत मिळाली नाही पण तुम्ही काही छोट नाहीये तुम्हाला काही गोष्टी नाहीत असं नाहीये तुमच्याकडे जे नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याच्यामधून तुम्ही पुढे जावा तो पैसा एकत्र करा आणि मग त्याच्यामधून तुमचं एक्सपान्शन जे आहे की जे तुम्हाला चांगले चांगल्या पद्धतीचे गोठे बांधायचे त्या माध्यमातून पुढे जाऊ शकता आज जर तुम्ही पाहिलं 1000 गोठ्यांचा इथं 5 वर्षाचा अभ्यास दिलेला आहे 5 वर्षामध्ये 236 कोटी रुपयाने त्यांची इकॉनॉमी वाढलेली या गोठ्यांचा अभ्यास 236 कोटी रुपये कोण एवढी सबसिडी देऊ शकत तुमच्या आमच्यामध्ये एवढी ताकद आहे तुमच्या आमच्यामध्ये एवढी इकॉनॉमीची ताकद आहे तुम्ही जर गायला आनंदी ठेवायचा प्रयत्न केला तर त्या माध्यमातून या सगळ्या इकॉनॉमी आपल्या उभा राहणार आहे मुक्त संचार आहे दूध उत्पादन वाढेल आजार कमी होईल दुधाची क्वालिटी चांगली राहील गोठ्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं खत मिळेल वासरांची पैदास चांगली होईल वासरांचं जे वजन वाढीचा वेग आहे तो चांगला राहील ही पूर्ण इकॉनॉमी या पद्धतीने याच्यामध्ये होईल त्यामुळे हा पण विषय महत्वाचा आहे याच्यामध्ये दिलंय बघा दूध उत्पादन दुधाची गुणवत्ता कामगार खर्च कमी झाला गाभण राहण्याचं प्रमाण वाढलं जीवाणुयुक्त शेणखतचा फायदा झाला आहार खर्च पाण्याची बचत आजारावरील खर्च आजार पारात जो तोटा व्हायचा तो कमी झाला मास्टरटीस जर झाला तर नुसतं 3000 रुपये औषधाला नाही जात 1000 रुपये औषधाला जात नाही पण कास जर गेली तर किती दिवस लागतात ती परत दुधात यायला किंवा तेवढं दूध द्यायला हे पण महत्वाचं आहे काशेवर जो परिणाम होतो तो पण महत्वाचा आहे वातावरणासाठी मदत आज जर तुम्ही पाहिलं हे गॅस व इमिशन किंवा याच्यासाठी सुद्धा या आनंदी गायी मधून जर आनंदी गाय ठेवण्याचा प्रयत्न केला मुक्त संचार किंवा या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट जर केल्या तर वातावरणासाठी सुद्धा फार चांगली मदत होती जनावरांना वीत जर आता लॅक्टेशन बरोबर आहे ना बऱ्याच वेळेला काय होतं की 7-8 आपल्याकडं वीत झाली की गाई परत पुढची वीत घेणं अवघड जात काही तर 4-5 वीत झाली म्हणजेच बस पण जर या मुक्त संचारमध्ये बऱ्याच पशुपालकांनी सांगितलंय की आमच्याकडे गाई वीत देण्याचं प्रमाण वाढलंय आणि हे सगळे रिपोर्ट हे शेतकऱ्यांबरोबर पाहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने इथं मांडलेले आहेत त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो तसं मुर्गा असतो मी तुमच्या गाईला चांगला द्या त्यामुळं पण चांगलं नियोजन या माध्यमातून होऊ शकत ऍझोला हे काय नंतर मोड आलेले धान्य पण आपल्या जनावरांना देऊ शकतो आनंदी ठेवण्यासाठी म्हणजे जर तुम्ही 2 किलो पशुखाद्य देताय 4 किलो देताय 3 किलो देताय त्यातलं 1/2 किलो किंवा पावशेर मका बाजूला काढा मका काही जास्त खर्चाचा विषय आहे का तो मोड आणून द्या आम्ही डॉक्टर तुम्हाला एकच सल्ला सांगत असतो की माझाला येत नाही तर पावशेर मटकी आहे ना मोड आणून द्या पण तेच जर आपल्याकडे मका आपण मोड आणून जर दररोज दिली तर काय बदल होईल फार फायदा याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना खरोखर या माध्यमातून पुढे जायचं ते याचा विचार 100% करू शकते मोड आलेल्या धान्याचा माणसांसाठी पण फार महत्वाचं आहे याच्यामध्ये बघा दूध उत्पन्न दुधाची क्वालिटी दुधाची टेस्ट गाभण राहण्याचं प्रमाण रेजिस्टन्स पॉवर रिकव्हरी या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या आहेत हायड्रोपॉनिक या पद्धतीने आपण हायड्रोपॉनिक पण आपल्या गायला देऊ शकतो कमी खर्चामध्ये करून सगळ्या गोष्टी कमी खर्चाच्या आहेत आपल्याकडे हा ट्रे 60 रुपयाचा तयार केलेला आहे
आपल्या इथल्या पद्धतीनं सायंटिफिक म्हणजे याच्याजवळ 2000 मला वाटतं 11 साली पहिलं हायड्रोपॉनिक केलं होतं आणि त्यानंतर जे जे बदल आवश्यक आहेत त्या पद्धतीचा 60 रुपयाला फक्त 8 तयार केलाय घरच्या घरी. मोड आणायची पद्धत सुद्धा पूर्वी फार अवघड होती. पहिल्या फोटोमध्ये पाहिलं तर ही एक ह्या मावशी आहेत राजाळ्याच्या फाळके म्हणून. आता मोड कसं आणायचं हे सुरुवातीला आम्हाला फार प्रश्न होता. आम्ही वेगळे पद्धती त्या मोडाची भांडी तयार केली होती पण ती सगळी फिरायला गेली. आणि आजींजवळ ज्या वेळेला पाहिलं अहो म्हणले गोणीमध्ये फार चांगलं मोड येतात तिथपासून आपल्याला ही आयडिया सुचली की आपण याच्या पद्धती सुद्धा चांगलं हे करू शकतो. हायड्रोपॉनिक या पद्धतीनं केलेला आहे आणि हे सुद्धा कमी खर्चामध्ये हायड्रोपॉनिक करता येतं. हा फोटो बघा इथं जो दाखवलेला आहे याच्यामध्ये यांच्याकडं हायड्रोपॉनिक करण्यासाठी शेड नेटला सुद्धा पैसा नाहीये. शेड नेटला पैसा नाही म्हणून ते थांबलेले नाहीयेत. साडी लावून त्यांनी पाहिजे ते उत्पन्न घेतलेलं आहे. इकडे जर पाहिलं आपण तर यांच्याकडे दरवाजाला शेड नेट लावायला नव्हतं त्यांनी बारदानं वापरलेले. इकडे यांच्याकडे मोटरला पैसे नव्हते तर हातपंपानी पाणी दिले. जीवनामध्ये अशा बरेचसे प्रसंग येतात की जिथं पैसा हेच मूळ असतं की पैशा पुढे आपल्याला त्याचं सोंग करता येत नाही. पण बऱ्याचशा लोकांनी इथं सोंग करून त्यांचं जीवनमान हे सुधरवलेलं आहे. आज यांचा हायड्रोपॉनिक असं नाहीये किंवा हे माणूस आज हातपंपानी पाणी नाही घालत आज याच्या ठिकाणी मोटर आलेली आहे. हे सगळं कसं होतं पुण्यातून विश्व निर्माण करणारी मंडळी आज आपण आहोत. त्या माध्यमातून जर आपण पुढे गेलो तर आपण फार चांगलं नियोजन या माध्यमातून आपण करू शकतो. हे इंडियन आर्मी साठी सुद्धा आपण एक हायड्रोपॉनिकचं मॉडेल तयार केलं होतं. त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. हा जो विषय अजून एक आहे हा म्हणजे हर्बल ट्रीटमेंट. देशी गायींना जर आपल्याला जे आजाराचं नियोजन करायचंय ना तुम्ही एक अर्धा एक गुंठे जागेमध्ये आहे ना हर्बल गार्डन तयार करा. फलटणमध्ये जवळजवळ 800 हर्बल गार्डन तयार केलेले आहेत आणि त्याचं उपचाराचं बघा आता दगडी खाज झाली काय लावायचंय. कोरफड 250 ग्रॅम, हळद 50 ग्रॅम आणि चुना 15 ते 20 ग्रॅम एवढं घ्यायचं एकत्र मिक्स करायचं आणि ते जे होतात त्याचे 4-5 भाग करून काशेला उलटे लावायचं. सगळं दूध पहिले काढून घ्यायचं. आम्ही सर्वे केलेला आहे 93% मास्टायटिस फलटणमध्ये 93% मास्टायटिस फक्त या उपचाराने बरे झालेले आहेत. एनडीडीबीनं पण याच्यावर भरपूर अभ्यास केलेला आहे. म्हणजे असं पण आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा ताकद आहे. आपल्या इथं जर तुम्ही हर्बल गार्डन केली बरेचसे आजार तुम्ही त्या पद्धतीने कमी करू शकता. आणि ही जी शाश्वत आपण जी चर्चा केली आजच्या या लेक्चरमध्ये आपण कमी खर्चातले विषय केलो पण याच्यावर बरेच लोक नावं ठेवणारी पण आहेत मंडळी. अहो काय ते कमी खर्चाचं असं कुठं असतंय का ते लाकडाचा ब्रश कुठं करतात. पण आज जर तुम्ही फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे आपली एफ ओ त्याच्या जर वेबसाईटवर जर पाहिलं तर गोविंदच्या या कमी खर्चाची जी स्टोरी आहे सस्टेनेबल पाथवे म्हणून आज त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी प्रकाशित केलेले आहे. आज जे 70-80% जी लोक आहेत या पद्धतीनं त्यांचा दूध व्यवसाय करतात त्यांची इकॉनॉमी कमी आहे आणि त्यांना जर पुढे जायचं असेल तर हा कमी खर्चाचा मार्ग शासन कुणाकुणाला एवढी सबसिडी देणार आहे किंवा कुठं कुठं शासन पुरू शकतं. तर प्रत्येकानं खारेचा वाटा उचलून यात जर कमी खर्चामध्ये अशी काही टेक्नॉलॉजी आत्मसात करून आपला व्यवसाय जर फायदेशीर केला तर नक्कीच आपण या सस्टेनेबल वेनं शाश्वत मार्गानं पुढे जाऊ शकतो. याच्यामध्ये मुक्त संचारचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये हे सगळे कमी खर्चाचे प्रयोग दिलेले आहेत. सकाळनं हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यानंतर मुरघास कमी खर्चाचे प्रयोग हे पण सकाळने प्रकाशित केलेले आहे. त्यानंतर मी लिहिलेलं हायड्रोपॉनिक कमी खर्चाचं हे पण सकाळने प्रकाशित केलेले. दुसरं स्मार्ट व्यवसाय याच्यामध्ये बरेचसे असे स्मार्ट प्रयोग दिलेले आहेत. कावळ्याची गोष्ट तुम्हाला माहीत असेल बरोबर आहे ना. दगड दगड टाकून शेवटी एक कावळा तर मृत्यूमुखीच पडतो पण दुसरा कावळा संध्याकाळपर्यंत बिचारा वाहून वाहून कष्ट करून पाणी पितो. तिसरा कावळा असा आहे की डायरेक्ट पाईप टाकतो आणि पाणी पितो. आपल्याला कसं व्हायचंय आपला व्यवसाय कसा करायचा आहे हे पण या माध्यमातून आपल्याला 100% यशस्वी करता येईल. धन्यवाद पशुपालक मित्रांनो. खरं तर आपण 5-10 मिनिटं जास्त घेतली आता आपल्याला वेळेत कव्हर करायचं होतं. सॉरी थोडा उशीर लागला तरी पण आपण खूप खूप धन्यवाद सर. गोविंद गोविंद असा मंत्र म्हणताना आपोआप ताण तणावाचा निचरा होत असतो आणि मनात तयार होणारी ती मंदिरातील किंवा वनातील शांतता आपल्या व्याख्यानातून आम्हाला प्रवाहीपणे जाणवली.
आणि झालं असं की आपोआप आनंद आनंद असा चेहऱ्यावरून पाजरू लागला. इतकं ते परिणामकारक होतं. खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद. मी डॉक्टर सोमनाथ माने सरांना विनंती करेन प्रश्न उत्तर त्यांनी घ्यावीत. कुठे अडांगे सर आहेत का? आहेत ना सर. आहेत. बर अडांगे सर, क्वेश्चन आन्सर मधले क्वेश्चन घ्या. काय विचारले सर? सर एक प्रश्न आहे, वासरांना निरोगी राखण्यासाठी कोणते खाद्य द्यावे? वासरांना निरोगी राहण्यासाठी त्याची काही चतुर्सूत्री आहे, म्हणजे त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. पहिलं म्हणजे वासराला जन्मल्यानंतर चीक त्याचा वेळेत गेला पाहिजे, एक तास जास्तीत जास्त जाईल असा. त्यानंतर मग वासराच्या 10% दूध त्याला मिळायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे पशुपालक देशी गायींमध्ये कसं होतं की हे दूध जास्त महाग असतं, त्यामुळे पाहिजे तेवढं दूध देत नाही. मग डेअरीला कसं जाईल किंवा आपण ते विकू कसं शकतो, त्यामुळे तिकडे जास्त कर जर असेल तर मग या माध्यमातून आपण ज्या वेळेला 15 दिवसाच्या पुढे त्याला मिल्क रिप्लेसर वापरू शकतो. मिल्क रिप्लेसर चांगल्या कंपन्यांनी तेवढंच चांगलं केलेलं असतं, त्याच्यामध्ये काही व्हिटॅमिन्स मिनरल्स टाकलेले असतात आणि ती वासराच्या वाढीला चांगली असतात. त्या पद्धतीने जर आपण मिल्क रिप्लेसर वापरलं तर दुधाचं प्रमाण काय अंश कमी करून आपण आपला म्हणजे वासराची वाढ चांगली घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला वाजनाचे 40 जर वजन असेल तर कोण 4 लिटर एवढं दूध दिलं असं आम्हाला नाही वाटत. बरोबर आहे ना? ही वाढ मिल्क रिप्लेसर हा फार चांगला पर्याय आहे. आज गोविंद जे आम्ही तयार केलेलं मिल्क रिप्लेसर आहे, साधारण 10 रुपये लिटरचं दूध तयार होतं. त्यानं बरेचसे शेतकरी घरी तयार करू शकतात. एनडीडीबीने त्याचं फॉर्म्युलेशन दिलेलं आहे. एनडीडीबीच्या वेबसाईटवर कसं तयार करायचं ते पण माहिती त्याच्यावर आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात त्यांनी जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्या माध्यमातून मिल्क रिप्लेसर आपण वापरू शकतो. त्यानंतर 15 दिवसापासून थोडं काप स्टार्टर पण द्यायचं त्याला. काप स्टार्टर म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला आपण नुसतं दूध दूध देतो ना, त्यामुळे त्याची पोटाची वाढ पण होत नाही जास्त. त्यामुळे थोडासा ड्राय आणि काप स्टार्टर देताना पूर्ण ड्रायच फक्त याच्यासाठी द्यायचं. तसं 15 ते 20 दिवसापासून वाढलेला चारा पण त्याच्या पुढे ठेवायचं. त्या पद्धतीने जर देत गेलं पुढे वासराची वाढ पण चांगली होते आणि पाहिजे तेवढं वजन आपल्याला वेळेत मिळत. नक्की सर. सर यानंतर एक मिलिंद यांचा प्रश्न होता की 10 लिटर दूध देणाऱ्या देशी गायीला हायड्रोपोनिक्स हा चारा किती द्यावा? आता सगळ्यात महत्वाचा विषय काय पशुपालकांमध्ये, मला हा एक विषय क्लिअर करायचा आहे की हायड्रोपॉनिक म्हणजे हिरवा चाराला पर्याय पूर्णपणे पर्याय होऊ शकत नाही. पण बऱ्याच वेळेला काय होतं की त्याच्यामध्ये ड्राय मॅटर जो आहे घटक हा तेवढा गायीच्या पोटात गेला पाहिजे. आता समजा जर 10 लिटर 15 लिटर एवढं जर गायी म्हणजे देशी गायी त्या पद्धतीने दूध देत असेल तर तुमचा वाढलेला चारा तेवढा असेल किंवा तुमचा हिरवा चारा असेल तर तुम्ही हिरवा चाऱ्याला जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही 5 किलो 10 किलो 20 किलो पर्यंत सुद्धा हायड्रोपॉनिकला असं बंधन नाही की तुम्ही 15 किलो द्या किंवा 20 किलो द्या किंवा 22 किलो द्या. काय त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलं त्यामुळं जे ड्राय मॅटर मिळायला पाहिजे पाहिजे तेवढे त्यातून मिळत नाही, त्यामुळे आपल्याला वाढलेला चारा पण त्या मदतीनं त्याच्या गायीला आपण दिला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणजे 20 किलो द्या किंवा 15 किलो द्या या पद्धतीनं द्या. वाढलेला चारा जर तुम्ही 5 ते 7 किलो दिला, हिरवा चारा 15 किलो दिला तर त्याच्यामध्ये 10 किलो तुम्ही हायड्रोपॉनिक देऊ शकता. जर हिरवा चारा तुमच्याकडे काहीच नसेल तर वाढलेल्या चाऱ्याचं प्रमाण जर तुम्ही 8-9 किलो पर्यंत वाढवलं, पशुखाद्य 4-5 किलो त्याच्यामध्ये दिलं 5 किलो आणि हायड्रोपॉनिक त्यावेळेला 20 किलो तुम्ही देऊ शकता. तर हिरवा चाराच नसेल तुमच्याकडे, ड्राय भागामधले तुम्ही असाल तर त्यावेळेला वाढलेला चारा आणि हायड्रोपॉनिक वर तुम्ही चांगल्या पद्धतीने जनावरांचं नियोजन करू शकता. त्यावेळेला तुम्ही 20 किलो पण द्या. नक्की सर. म्हणजे हिरवा आणि वाढलेला चारा या दोन्हीचं नियोजन नक्कीच गायीच्या आहारामध्ये करायला हवं. नक्की सर. यानंतर सर पुढचा प्रश्न असा होता की पावसाळ्यामध्ये मुक्त संचार गोठा नियोजन कसे करावे? पावसाळ्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात शेतकऱ्यांच्या बाबतीत? हो हो, फारच चांगला प्रश्न आहे. कसं की गरज ही शोधाची जननी असते. पावसाळ्यामध्ये सुरुवातीला आम्ही फलटण लगोटे केले, त्यानंतर आम्ही महाबळेश्वर पाटण आणि कोकणामध्ये कोल्हापूरला काही राधानगरी त्या भागामध्ये सुद्धा मुक्त संचार गोठे झालेले आहेत. आता बऱ्याच काय होतं की पावसाळ्यामध्ये मुक्त संचार गोठे करतानाच आपण असा प्लॅन तयार करायचा की जे पाणी आपण जे मुक्त संचारचं जे पॅडॉक करत असतो म्हणजे गोठा आहे पत्र्याचा शेड आणि त्याच्यावरची जी रिकामी जागा आहे तिथं चांगल्या पद्धतीचा मुरुम टाकायचा आणि त्याला स्लोप थोडा जास्त ठेवायचा.
आणि पावसाळ्याचा आता पावसाळा सुरू होणार आहे याच्या अगोदर सगळं शेण मी जे म्हणत होतो मगाशी पावसाळ्यामध्ये तुम्हाला दिवसाआड शेण उचलायचंय पावसाळ्यामध्ये अशी पाचट नाही टाकायची पावसाळ्या जो चालू होतो त्याच्या अगोदर सगळं शेण उचलून घ्यायचं आणि पाऊस त्या जो आपण मुरुम टाकलेला आहे त्यातून पावसाचं पाणी बाहेर निघून गेलं पाहिजे बऱ्याच वेळेला काय केलंय की मुक्त संचार आमच्याकडे आम्ही केले आणि त्यावेळेला ही जनावर पाऊस आलाय म्हणून बांधली कारण बाहेर चिखल होतोय तर बांधल्यानंतर त्यांना मास्टिटिस झाला आणि परत मग त्यांना या थोडासा चिखल होता त्याच्यामध्ये रिकामं सोडलं जनावर इकडे तिकडे फिरायची इकडे तिकडे फिरायची त्या वातावरणामुळे त्यांचं वातावरण आरोग्य परत चांगलं सुधारून झालं मास्टिटिसचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आलं आपण काय करतो की एकाच ठिकाणी बांधून ठेवतो त्यामुळे पाणी होतं पंजाबला जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला चिखलामध्ये सुद्धा काही जनावर जातात तरी त्यांना मास्टिटिस का होत नाही तर बरोबर ते इकडे तिकडे असा बरोबर संयम साधत असतात आपल्याकडे मुक्त संचारमध्ये पावसाळ्यात चिखल होऊ नये म्हणून उताराची जागा आपल्या याच्यामध्ये ठेवू नये आणि कुठंतरी आता असं पण आहे की पंजाबला बऱ्याच ठिकाणी काय होतं उतार एवढा सापडत नाही म्हणून काही ठिकाणी असा खळ्यासारखा उंचवटा केलेला आहे पावसाळ्याच्या वेळेस जनावर त्या उंच जागेमध्ये जाऊन उभी राहतील किंवा बसतील असं बदल जिथं काय बदल करता येईल ज्यांना जो शक्य आहे त्यांनी तो बदल करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये तुम्ही सस्टेन होऊ शकता नक्कीच सर सर पुढचा प्रश्न आहे की नागपूर विभागात कोणत्या देशी गाई आहेत सर म्हणजे साधारणतः ऊन त्या ठिकाणी नागपूरमध्ये जास्त असतं म्हणून त्यांचा एक प्रश्न असा आहे की नागपूर विभागात कोणत्या देशी गाई आहेत किंवा नाव कुठलं आहे त्यांनी प्रश्न विचारला आता नागपूरचं मला वाटतं माने साहेब तुम्ही कुठल्या गाई आहेत ते जास्त सांगू शकता देशी तिकडं परंतु तिकडे जर टेम्परेचर जास्त असेल ना तर तुम्ही प्राधान्यानं मुक्त संचार कोटा केला पाहिजे कारण आम्ही असं पण पाहिलंय की ज्या बांधलेल्या गाई आहेत त्याचं रेक्टल टेम्परेचर तुम्ही बघा आणि घ्या त्या मी लिहिलेल्या पुस्तकामध्ये हा डाटा दिलेला आहे म्हणजे ऊन सहन करण्याची कॅपॅसिटी मुक्त संचारमध्ये जास्त आहे तुमच्याकडे जर टेम्परेचर जास्त आहे तर तुम्ही मुक्त संचार हा चांगल्या पद्धतीने आवश्यक केला पाहिजे देशी गाईंना तिथं पण नागपूरमध्ये सुद्धा नक्की सर नक्की सर यानंतर एक पुढचा चाऱ्याविषयी प्रश्न होता जर 10 जनावरांसाठी हिरवा चारा पिकासाठी किती जमीन लागेल आता आमच्या म्हणजे तसं कसं आहे की 5 जनावरांसाठी साधारण 5 जनावरांसाठी एक एकर क्षेत्र असं आपल्या आपल्या गणितामध्ये आहे तर 10 जनावर पाहिजेतील चांगलं त्यातच वाढलेला चारा किंवा हिरवा चाऱ्याचं चांगलं नियोजन करायचं असेल तर 2 एकर क्षेत्र आपल्या जनावरांना पाहिजे नक्की सर नक्की अडांगले सर हात वर केलेल्यांना मी अलाउड टू टॉक केलेला आहे त्यांचे पण प्रश्न घेऊया नाना मॅडम तुम्हाला अलाउड टू टॉक केलेला आहे प्लीज तुमचा प्रश्न विचाराल थँक्यू सर डॉक्टर गायकवाड सर आपण जी माहिती सांगितली एक नवीन दृष्टीच दिली आम्हाला एक गायींकडे बघायला त्यांचे इमोशन्स आपण इतक्या उत्कृष्ट पद्धतीने की आम्ही स्वतः इमोशनल झालो की खरंच त्यांचे ते फिलिंग्स पण आपण ते समजून घ्यायला हवेत ज्या पद्धतीने तुम्ही ते आम्हाला समजवत गेलात आता मी कोकणाची आहे आणि आमच्या म्हणजे दिवसाचं पण आमच्या इथे वाघ आणि बिबट्यांचा वावर असतो तर असं हा मुक्त गोठा जसं तुम्ही म्हणताय तर ते कमी खर्चात मला कसं बांधता येईल म्हणजे मी शेड बांधलेला आहे पण मला जर तुम्ही असं मुक्त ह्याच्यासाठी म्हटलं तर ते कमी खर्चात मी कसं काय करू शकेल तुम्ही काय सजेस्ट करू शकाल का हा आता कसं आहे की ज्या अडचणी असतील त्याला आपल्याला मार्ग काढायला पाहिजे Yes, आता yes, आपण जो सांगितलेला विषय आहे की आपल्याकडं हे आहे वाघ आणि म्हणजे बिबटे किंवा त्या पद्धतीचा आहे तर आपण कसं करू शकतो की ग्रामीण भागातल्या लोकांना माहितीये की ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कुठली काटेरी हे लावू शकतो की जेणेकरून ते येणार नाहीत हा एक भाग आहे त्याच्यावर आपल्याला संशोधन करावं लागेल आणि दुसरा भाग असा की बऱ्याच वेळेला काही भागामध्ये इकडे तरस किंवा याचं प्रमाण जास्त आहे पान खटाव किंवा या बाजूला काही ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांनी आम्ही समजा 4-5 फूट येत असतो आपलं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आपण जे मुक्त संचारला हे कंपाऊंड जे केलेलं आहे त्याला जी जाळी लावलेली आहे ती साधारण अशा ठिकाणी त्याची उंची तुम्ही जास्त 6-8 फूट पर्यंत फूट घेऊ शकता जिथं जास्त प्रॉब्लेम आहे तिथं जेणेकरून बाहेरचं जनावर आत येणार नाही इकडं फलटणला बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला 4-5 फूट होते लोकांना जसे जसे ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतील त्या त्या पद्धतीने त्यांनी तिथं बदल केले आता राहिला विषय कमी खर्चाचा तर या कमी खर्चाबद्दल आम्ही जे प्रयोग केलेले आहेत की आम्ही ज्या ठिकाणी असं विषय आहे जसं की आता आपण कोकणामधून बोलता तर तिथं ग्रामीण भागात जे शेतकरी काम करतात ना तर त्यांना हे फार माहीत असतं
की कुठले कुठली वनस्पती किंवा कुठलं काटेरी झाड किंवा याचं जर कंपाऊंड केलं तर तिथं वाघ किंवा हे असले प्राणी येत नाहीत, आणि ते जर आपण कमी खर्चाचं त्या मुक्त संचार गोठ्याच्या आजूबाजूला लावलं आणि त्याच्या आत जर गोठा तुम्ही कमी खर्चाचा केला झाडाखाली, तर नक्कीच आमच्यासाठी सुद्धा चांगलं उदाहरण होईल आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपण चांगला मार्ग दाखवू शकतो की जे आपल्यासारखे पशुपालक कोकणातले आहेत आणि मुक्त संचार मध्ये जाणार आहेत. नक्कीच. थँक्यू सर, फार चांगली माहिती आपण सांगितली, आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न धन्यवाद. प्रभू सर अनम्यूट करून तुम्ही बोलल. प्रभू सर, प्रभू साहेब तुम्ही स्वतःला अनम्यूट अनम्यूट केलेलं आहे, कृपया तुमचा प्रश्न विचाराल वक्त्यांना. हो सर. हॅलो सर, मला ते देशी गायचे नाव ना मिळालं ना नागपूर विभागात, नाव ना सांगतो सरांनी. झालेलं आहे का तुमच्या प्रश्नांचं उकल मिळाली आहे का तुम्हाला? नाही सर, फक्त नेजन सांगतलं सर, पण नाव ना सांगतलं. तुम्ही पुन्हा एकदा तुमचा प्रश्न विचारता. नागपूर भागात देशी गाय कोणत्या राहायला पाहिजे, म्हणजे आमच्याकडे देशी गाय असं माहित नाही मला. अच्छा, देशी गाय कोणत्या आहेत? त्यांचा प्रश्न होता की मागचा नागपूर भागात देशी गाय कोणत्या. माने साहेब आय थिंक उत्तर देतील याच. नागपूर विदर्भात जर पाहिलं तर गवळावू ही जात देशी गायची महाराष्ट्रातली खूप प्रसिद्ध आहे, पण आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी सहवाल आणि राठी गायींचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. आमच्या सहवाल क्लबचे काही गोटे सुद्धा नागपूरला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सहवाल आणि गीर गायीचं गोटे त्या नागपूरमध्ये त्या भागात केलेले आहे. ऍक्च्युली सहवाल गाय ही 1 डिग्री सेल्सिअस पासून 48-49 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानामध्ये ती तग धरते, त्यामुळं सहवाल किंवा राठी गायींना बिलकुलच प्रॉब्लेम येणार नाही. परंतु मला असं वाटतंय तुमच्या भागामध्ये गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राठीवरती आणि सहवालवरती खूप मोठं काम चालू आहे, तर तुम्ही तिथल्या लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर LDO असतात त्यांच्याशी संपर्क साधा. जर तुम्हाला त्यातून पण काही माहिती नाही भेटली तर तुम्ही आमच्याशी संपर्कात राहा, आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ. धन्यवाद प्रभू साहेब. सर एक फक्त आपण एक क्वेश्चन आन्सर मध्ये एक प्रश्नाला तो घेऊया आणि आपण मला असं वाटतं पुढे जाऊया. सर प्रश्न आहे की देशी गाय डोंगरामध्ये चरून आल्यानंतर किती प्रमाणात खायला दिलं पाहिजे, चरून आल्यानंतर किती प्रमाण त्यांना खायला दिलं पाहिजे, म्हणजे असा त्यांचा प्रश्न आहे. महत्वाचा विषय आहे खरं तर. काय होतं या गोष्टींचं कॅल्क्युलेशन तसं आहे बघा, आता डोंगरामध्ये चरताना तिथं कुठल्या पद्धतीचा चारा आहे, किती क्वालिटीचा चारा आहे, हा पण विषय महत्वाचा आहे. पण बहुतांश त्यांच्यासाठी चांगल्या क्वालिटीचा, जसं की चरून आल्यात त्यांनी तिथं काही 30% किंवा 40% एवढंच खाल्लं असेल, त्या माध्यमातून आपण विचार करायला पाहिजे की आपल्याकडं चांगल्या क्वालिटीचा चारा जसं की मका आहे किंवा मुरघास या पद्धतीचं जर दिलं तर 10-15 किलो म्हणजे हिरवा चारा आणि 2-3 किलो वाढलेला चारा आणि लिटरला साधारण देशी गायला 1/2 किलो एवढं पशुखाद्य या माध्यमातून तुम्ही दिलं पाहिजे. जर तुमचा डोंगरातला चारा एकदम चांगला असेल, लुसलुशीत असेल किंवा तिथं द्विदल असं काय असेल, बहुतांश असं नसतं डोंगरामध्ये, एकदलच आणि कमी क्वालिटीचा चारा तिथं असतो आणि गायीला खाणं पण एवढं मुश्किल होतं, त्यामुळं एवढं पिकअप गायीला करता येत नाही. त्यामुळे जास्त लिटर दूध देणारी गाय असेल तर आपल्याला घरी तिला चांगला आहार द्यायला पाहिजे, जसं की 15 किलो हिरवा चारा, 3-4 किलो वाढलेला आणि जर दुधाप्रमाणे मग पशुखाद्य, आणि ज्यादा दूध देणारी असेल तर मग त्या पद्धतीने वाढवलं पाहिजे. ओके धन्यवाद सर. कंकरे सर झालेले आहेत, ओव्हर टू यू. हो धन्यवाद, खूप खूप आभारी आहे सर डॉक्टर गायकवाड सर, आपण आज उपस्थित राहून आम्हाला नवीन एक वाट दाखवली आनंदी गोठ्याची. हिरवं कंस व्यक्तिमत्वाच्या आणि वनस्पतीच्या हिरव्या बोली बोलणाऱ्या डॉक्टर दिगंबर मोकाट सरांना आम्ही ऐकण्यास सर्वजण उत्सुक आहोत. मी डॉक्टर अडंगे सरांना विनंती करतो की सरांचा एक थोडक्यात परिचय करून द्यावा. मोकाट सर फक्त विनंती आहे की प्रेझेंटेशन मोडला घ्यावं ते प्रेझेंटेशन. आज आपल्यासाठी डॉक्टर दिगंबर मोकाट सर उपलब्ध झालेले आहे. त्यांचा आजचा विषय आहे जनावरांमध्ये खाद्यांचे औषधी वनस्पतींचे महत्व. खर तर खूप सरांनी खूप काम केलेलं आहे.
सर सहयोगी प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. जवळजवळ 20 वर्षांचा सरांचा अनुभव आहे आणि अनेक प्रशिक्षण असतील, अनेक व्याख्याते असतील, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल, त्यामध्ये पदव्युत्तर पदवी असेल, आचार्य पदवी असेल किंवा एमएससी असेल, एमफिल असेल, अनेक विद्यार्थ्यांना सरांनी संशोधनातून किंवा शिक्षणातून मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक व्याख्यान सरांनी दिलेले आहेत जे काही आयसीआर फंडेड म्हणजे केंद्रीय किंवा राज्याचे फंडेड जे प्रोजेक्ट आहेत अशा प्रकल्पामध्ये सरांनी काम केलेलं आहे. जवळजवळ 6 प्रकल्प सरांनी प्रमुख मार्गदर्शक आणि 8 प्रकल्प जसे आहेत त्यांनी सह मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. सरांच्या नावावरती 2 पेटंट आहे. वनस्पती शास्त्रात काम करताना खूप मोठं सरांनी काम केलं आणि सरांच्या नावावर 2 पेटंट सुद्धा आहेत. सरांना अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. 10 पेक्षा अधिक अवॉर्ड सरांना मिळाले आहेत. अनेक संशोधनपर लेख असतील जे 50 पेक्षा जास्त संशोधनपर लेख लिहिलेले आहेत. मराठी लेख सुद्धा लिहिलेले आहेत. सर नेहमीच रेडिओच्या माध्यमात असतील, टीव्हीच्या माध्यमात असतील, नेहमी मार्गदर्शन करत असतात असे व्याख्याते आज डॉक्टर दिगंबर मोकाट सर आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. मी सरांना विनंती करेल की सर आपण या ठिकाणी आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी देशी गाय माझा आवाज येतोय माने सर? हो आवाज येतोय सर. थोडासा मोठा आला तरी चालेल आणि हरकत नसेल तर व्हिडिओ ऑन कराल सर प्लीज? हो करतो. सर्वांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत आणि या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहे मग त्यामध्ये माननीय कुलगुरू असतील, माननीय संशोधन संचालक असतील, मासळकर सर त्यातले सहयोगी अधिष्ठाता असतील, या विभागाचे प्रमुख कांबळे सर असतील आणि ही जी टीम आहेत या टीममध्ये काम करणारे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण त्यामध्ये डॉक्टर सोमनाथ माने, आमचे मित्र डॉक्टर सुनील अडंगळे सर किंवा अनेक मान्यवर मंडळी या संशोधन प्रकल्पात कार्यरत आहेत. तर सर्वप्रथम मी सर्व आमचे आजच्या या वेबिनारच्या माध्यमातून जमलेले जे गोपालक आहेत, शेतकरी बंधू आहेत किंवा मान्यवर आहेत या सगळ्यांनाच मी औषधी वनस्पती आणि त्यांचं म्हणजे जनावरांच्या खाद्यामध्ये काय महत्त्व आहेत किंवा कसं वापरता येईल आपल्याला याविषयी थोडी चर्चा करणार आहेत. डॉक्टर गायकवाड सरांचं याआधी माझ्या आधी वेबिनार झालेलं आहे, त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तणावमुक्त किंवा आनंदी देशी गोपालन सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपले जे गोपालन किंवा आपलं जे पशुधन आहेत किंवा जे आपले गायी आहेत यांना आनंदी कसं ठेवता येईल, मित्र हो त्याच अनुषंगाने आपल्याला कोणालाही जर आनंदी ठेवायचं असेल आणि आपण जर त्याला खायला जर दिलं नाही तर आपण आनंदी ठेवू शकत नाही. म्हणून आनंदी ठेवण्यासाठी जे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण आनंदी केव्हा राहू शकतो किंवा आपण तणावमुक्त कसं राहू शकतो तर त्याच्यामध्ये 5 गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहे. आहार, विहार, आचार, विचार आणि व्यायाम या 5 गोष्टींचं माणसासाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. तसंच जनावरांचा सुद्धा अभ्यास आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेले आहेत आणि याच गोष्टी त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आहार, विहार, आचार, विचार, व्यायाम आज गायकवाड सरांनी सांगितलं की त्यांना कसं ठेवायला पाहिजे, कसं मोकळं सोडायला पाहिजे, त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे. आहारामध्ये जर आपल्याला आपण बघा सरांनी अनेक गोष्टी आपल्याला पटवून दिलेल्याच आहेत आनंदी राहण्यासाठीच्या, पण माझाही त्याच अनुषंगाने थोडा विषय असल्या कारणाने की आपल्याला जर आपलं पशुधन हे आनंदी ठेवायचं आणि ते जे पशुधन आहे ते साधं सुद्धा पशुधन नाहीये, आपलं मौल्यवान असं पशुधन आहेत. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आहेत किंवा अनेक ठिकाणी कार्यरत असताना पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये शेतामध्ये 1 वर्ष काम करायचा संधी मिळाली आणि हे पशुधन आहेत किंवा आपल्या ज्या गायी आहेत किती मौल्यवान आहेत, किती त्याच्या किमती आहेत हे पाहण्याचा योग या काळामध्ये आला. 50, 60, 70, 80 हजारापर्यंत गायींच्या किमती पाहायला मिळाल्या. मग आपलं हे जे मौल्यवान पशुधन आहेत
सरांनी सांगितलं की त्यांना जर आनंदी ठेवायचं असेल आणि मी त्या पुढे जाऊन म्हणतो की आपण नेहमी जो चारा घालतो वैरण घालतो मग तो कडवा असेल किंवा इतर चारा असेल आपण थोडंसं बघितलं की सकाळी मका घातली की संध्याकाळी परत मका घालतो दुपारी मका घातली तरी संध्याकाळी परत मका घालतो किंवा मका किंवा ज्वारी वापरतो किंवा मकारी किंवा खोंड आपलं खोंड असतं खोंड लावलेलं असतं ते खोंड आपण घालायचा प्रयत्न करतो किंवा चाऱ्याची बाजरी लावलेली असते काही लोक ऊस घालायचा प्रयत्न करतात काही लोक गिन्नी गवत अनेक प्रकारचे गवतांची लागवड केली असते बांधावरती ते घालायचा प्रयत्न करतात पण एक दोन गोष्टींच्या माध्यमातून ह्या विषयामध्ये काम करायची संधी मिळाली एक म्हणजे मानव वनस्पती संबंध शास्त्र आणि काही आदिवासींमध्ये काम करायची त्यामुळे मध्ये संधी मिळाली आणि जय जवान जय विज्ञान या प्रकल्पांतर्गत दापोली कृषी विद्यापीठात असताना पश्चिम घाटामध्ये ह्या ज्या हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे हे एकत्रित करण्याचा योग आला आणि मग लक्षात आलं की हे जे आपण आता मी जे सांगितलं की आपण फक्त मका ज्वारी बाजरी ऊस गिन्नी गवत अशा पद्धतीचा जर आहार दिला तर निश्चितपणे आपण म्हणतो की तिनं त्या गायीनं उष्ट टाकलं आता काय तिनं हे तिला टाकायला नको पण जर तिला जर तेच खाऊन आपल्याला फक्त भात खायला दिला सकाळी भात दुपारी भात संध्याकाळी भात आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करतो म्हणजे परतलेला भात त्याच्यामध्ये त्याची खिचडी करून बघतो मग आपल्याला जनावरांच्या आहारामध्ये जनावरांच्या खाद्यामध्ये काही बदल करता येईल का कारण जर बदल आपण जर केले तर निश्चितपणे त्या जनावरांना त्या मौल्यवान पशुधनाला त्या मौल्य त्या त्या आपल्याला आपण जे पशुधन म्हणतो किंवा आपण ज्या गायी गोपालन करतो त्या गोपालनाला निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होणार म्हणून आपल्याला ह्या जनावरांच्या खाद्यामध्ये औषधी वनस्पतींचा समावेश कसा करता येईल काही वनस्पतींचा समावेश हा आपल्याला झालेला पाहायला मिळतो परंतु हा समावेश जो आहे काही कंपन्यांनी हर्बल फीड म्हणून बाजारात आणलेलं पण आपल्याला पाहायला मिळतं पण त्यामध्ये सुद्धा काहीतरी केमिकल टाकून ते फीड तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि वेगवेगळे केमिकल्स आणि त्याच्याबरोबर एखादं हर्ब वापरून हर्बल फीड नावाने हे बाजार आपल्याला पाहायला नजीकच्या काळामध्ये दिसतोय म्हणून शेतकरी बांधवांनी किंवा गोपालकांनी आपल्या आजूबाजूला काय आहेत आपण जेव्हा गायींचं गोपालन करत असतो निश्चितच निसर्गामध्ये अनेक गोष्टी असतात आणि आपल्याकडे पूर्वी आज आपण बंदिस्त गोपालन करतोय किंवा बंदिस्त जनावरांचं पालन करतोय पण पूर्वीच्या काळी आपण जनावरं सोडून द्यायचो आणि त्यांना आवडेल त्या गोष्टी मग एखाद्या वृक्षाचे पानच खाऊन बघ एखाद्या वेलीचे पानं खाऊन बघ त्याचबरोबर गवत खा त्याचबरोबर इतर गोष्टी खा आपल्याकडे त्यावेळेला मका ज्वारी अशा गोष्टी नव्हत्यात ह्या इंट्रोड्यूस झाल्यानंतर आपल्याकडे इंट्रोड्यूस झाल्यानंतर आपण आपल्या जे परंपरागत गोष्टी वापरत होतो परंपरागत रीतीने आपण बघतो आहोत की आपलं जे परंपरागत जे शास्त्र आहेत आपलं जे ट्रॅडिशन्स आहेत हे खूप असं भरीव असं हे परंपरागत ट्रॅडिशन्स आहेत आपलं जे त्यामध्ये मग ते जे ज्ञान आहेत म्हणजे मनुष्याच्या रोग निराकरणासाठी जरी ते वापरत आपण असू परंतु जनावरांच्या रोग निराकरणासाठी सुद्धा ते मोठ्या प्रमाणात वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं नजीक मधल्या काही वर्षांमध्ये आपण हे जे ज्ञान होतं परंपरागत ज्ञान त्याचा कुठेतरी विसर पडला मग ह्या कोरोनाच्या काळामध्ये मलाही काही प्रयोग करायची संधी मिळाली गायीला थोडस लागलेलं होतं त्या ठिकाणी दगडामुळे तिथे जखम झालेली होती आणि ती जखम झालेली तिथे काही काळानंतर तिथे बारीक जंत झाल्याचं पाहायला मिळालं अरे म्हटलं आपण तर वाचलेलं आहेत फक्त सीताफळीचे जर पानं आपण त्याच्यावरती चेचरून बारीक करून जर त्या जखमेवर लावले तर किडे जखमेतले किडे मरतात असं तर आपण ऐकलेलं आहेत वाचलेलं आहेत आणि मग असा प्रयोग आपण करून बघूया करून बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक गोपालक आपल्या जनावरांना जखमा होतात आपण हे करून कारण ह्या वनस्पतीमध्ये या औषधी वनस्पतीमधली जी ताकद आहे ही खूप मोठी ताकद आहे अशा पद्धतीची जखम झालेली असेल तिथे पचपच झालेला असेल पस झालेला असेल पू झालेला असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी सीताफळीच्या पानांचा रस त्या जखमेमध्ये टाकला आणि राहिलेला चोथा जखमेवर दाबला आणि तिथे तुम्हाला बांधता आलं बऱ्याचदा आपल्याला बांधता येत नाही पण आपण जरा वेळ दाबून ठेवलं किंवा तिथे आपल्याला काय कशाने जर बांधता आलं तर अतिशय उत्तम
दुसऱ्या दिवशी तुम्हाला जखम पूर्ण कोरडी झालेली, त्यामधले किडी काय जे असेल पस पूर्ण गेलेलं तुम्हाला पाहिलं, हे प्रयोग करून बघा. आणि ही जी हे जे असे जे प्रयोग असतात याची आपल्याला एकमेकाला देवाणघेवाण यामध्ये करायला लागेल. असे अनेक प्रयोग, त्यामध्ये आत्ता गाय व्याहलेली होती 2 महिन्यापूर्वी आणि जे वासरू होतं ते चारा खात नव्हतं. मग चारा ते का खात नसावं किंवा त्याला आपण बारीक गवत किंवा असं खायला देतो ते का खात नाही, छोटं असल्यामुळे त्याच्या पोटामध्ये जंत झालेले होते. मग वाचलेलं होतं की अरे कुडा नावाची जी वनस्पती आहे त्याच्या बियाला इंद्रजव म्हणतात आणि ते इंद्रजवचं बी अर्धा चमचा त्याला बारीक करून दुधामधून दिलं. दुसऱ्या दिवशी वासरू खूप आवडीने चारा खायला लागलं कारण त्याच्या पोटामध्ये जे जंत होते त्या इंद्रजवच्या बियाच्या माध्यमातून पूर्णपणे बाहेर आलेले पाहायला मिळाले. मग अशी अशी ताकद अशा औषधी वनस्पती आपल्या परिसरामध्ये असताना आपल्याकडचं असलेलं पशुधन मौल्यवान पशुधन याच्यामध्ये औषधी वनस्पतींचा त्याच्या जर खाद्यामध्ये जर वापर आपल्याला करता आला तर ह्या औषधी खाद्यामध्ये आपल्याला हे औषधी त्याच्या खाद्यामध्ये वापर करत असताना आपल्याला काही बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असेल की का करायचं. आपण शेतीमध्ये अनेक स्थित्यंतर पाहिलेले आहेत आणि आता आपण बघतोय की आपल्या शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे आणि मग आता आपण काय करतोय की शेतीला जोडधंदा, नुसती शेती परवडत नाही मग जोडधंदा पाहिजे. आता आपण वेगवेगळ्या क्रांती बघितलेल्या आहेत पण आता आपल्याला जोडधंद्याची क्रांती बघायला लागणार आहे. म्हणून एक जोडधंदा काय आहे तर दुग्ध व्यवसाय खूप चांगला जोडधंदा आहे. काही काही शेतकरी बांधव हे शेळ्या मेंढ्या पालन करतात, काही कोंबडी पालन करतात, पण गाई ह्या ज्या आहेत गायींचं पालन एक जोडधंदा म्हणून सर्रास करणारे शेतकरी बांधव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग हे एक आपण त्या ठिकाणी जोडधंदा करत असताना जोडधंदा शेतीमध्ये जोडधंद्याची क्रांती असं आपल्याला आता नव्याने बघायला लागणार आहे. कारण आपण बघतोय की शेतीमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून शेतकरी बांधवांनी गायीच्या जनावरांच्या खाद्यामध्ये औषधी वनस्पतींचा वापर किंवा गोपालन करताना किंवा गोपालन म्हणजे त्या ठिकाणी करणं अपेक्षितच आहे आणि ते केल्याने निश्चितपणे आपल्याला एक एक सपोर्ट जो पाहिजे असतो शेती करत असताना तो सपोर्ट मिळणार आहे. मग शेतकरी बांधवांच्या मनात किंवा जे गोपालन करतात त्यांच्या मनात जे असेल की हा जो विषय औषधी वनस्पती पशु खाद्यामध्ये किंवा जनावरांच्या खाद्यामध्ये आज या वेबिनारच्या माध्यमातून किंवा मागे एक असा वेबिनारच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलंच आहेत तर त्याची कारण मानेसरांशी आम्ही थोडस चर्चा करत असतो नेहमी. तर त्यांना म्हटलं की बऱ्याचशा ज्या औषधी वनस्पती आहे आज आपण बघतोय की औषधी वनस्पती ह्या न्यूट्रासिटिकल म्हणजे पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जात आहे. म्हणजे चांगलं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर शतावरी ही जी वनस्पती ही औषधी वनस्पती आहे आणि शतावरीचा वापर पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. आजच्या मितीला पौष्टिक पदार्थांची मागणी ही खूप न्यूट्रासिटिकलची मागणी खूप मोठ्या प्रमाणात फूड सप्लिमेंटची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या औषधी वनस्पती ज्या आहेत या ज्या पशुखाद्यामध्ये का एकत्रित करायचा तर मित्र आपण जर औषधी वनस्पतींचा वापर पशुखाद्यात केला जनावरांच्या खाद्यामध्ये केला तर निश्चितपणे तुम्ही थोडस बघा प्रयोग करून बघा. एका काही गायींना तुम्ही फक्त ट्रॅडिशनल खाद्य देऊन बघा तुमचं जे नेहमी देणारे जे आहेत म्हणजे मका ज्वारी खोंड बाजरी ऊस गिन्नी गवत किंवा जे तुम्ही जे देतात ते देऊन बघा. त्याच्यात कोरडा देऊन बघा, हिरवा चारा देऊन बघा, सुका चारा देऊन बघा, भूस देऊन बघा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्येच थोड्या प्रमाणात काही ग्रॅम मध्ये 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम काही ज्या औषधी वनस्पती आपण जी थोडी चर्चा करणार आहेत त्याचा वापर करून बघा. तुम्हाला निश्चितपणे पशु म्हणजे जे जे काही गायी आहेत जर त्या सडपातळ असतील त्यांचं जर त्या ठिकाणी त्या वीक असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी वजन वाढलेलं पाहायला मिळेल. कारण हे जे औषधी वनस्पती आहे या वजन वाढवण्यासाठी मदत करतात. या औषधी ज्या वनस्पती आहे तुम्हाला त्या औषधी वनस्पतींचा खाद्यामध्ये वापर केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. आपण ज्याला इम्युनिटी बुस्टिंग असं म्हणतो आजच्या काळामध्ये आज आपण बघतोय की विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज आपण सगळे अस्वस्थ झालेलो आहोत आणि जनावरांमध्ये सुद्धा अनेक जे व्हायरल डिसीज असतात बॅक्टेरियल डिसीज असतात हे त्या ठिकाणी कार्यरत असतात.
मग यांना काबूत ठेवण्यासाठी जनावरांमध्येच जर आपल्याला इम्युनिटी चांगली करता आली, वाढवता आली, रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढवता आली औषधी वनस्पतींच्या माध्यमातून, आणि ते आपल्याला शक्य आहेत काही औषधी वनस्पतींचा खाद्यामध्ये वापर करून. रोगव्याधींचं जे निराकरण आहेत, बऱ्याचदा काही जे गुरं आहेत चारा खात नाही, बरेचसे गुरं जे आहेत त्यांना नेहमीच ताप येतो, बऱ्याचशा जनावरांचे केस गळतात, बऱ्याचशा जनावरांमध्ये काही केल्या जे काही त्याचे हे असतात पॅरासाइट असतात ते जात नाही. मग अशांमध्ये ह्या ज्या औषधी वनस्पतींचा खाद्यामध्ये वापर केला, जर इम्युनिटी जर चांगली वाढली तर निश्चितपणे त्या ठिकाणी रोग आणि व्याधींचं निराकरण आपल्याला झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जे जनावरं जे दूध देणारे आहेत, जे भाकड आहेत त्यांचं वजन आणि इम्युनिटी तर वाढणार आहेत, त्याचबरोबर जे दूध आहेत त्यांचं दूध वाढणार, त्या ठिकाणी दूध वाढीमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल. साध्या साध्या गोष्टी आहेत. आपण म्हणजे जी माता असते मुलाला जन्म दिल्यानंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की तिला जिरे खायला देतात, घरामध्ये जिरे आणतात आणि जिरे खायला देतात, कारण तिला दूध जास्त यावं, त्या बाळाला जास्त दूध मिळावं. मग आपल्याला पशु खाद्यामध्ये 10 ग्रॅम 20 ग्रॅम ते जर एकत्रित करून जर दूध वाढणार असेल, त्या ठिकाणी 10 रुपयाचं जे जिरे खाऊ घातले आणि तिथे जर 1-2 लिटर दूध वाढणार असेल, आपण देशी गायींचं दूध बघतो की त्याचा दर काय आहे, आणि त्या ठिकाणी 2-2 लिटरची वाढ जर जिरे टाकण्यामुळे जर वाढणार असेल, कारण दूध वाढीला समजा हे शतावरी सारखी वनस्पती असेल, जिऱ्यासारखी वनस्पती आहे ही जी दूध वाढीला मदत करणार आहे, आणि भूकही त्या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजे भूक जिऱ्यामुळे भूकही वाढणार आहे आणि दूधही वाढणार आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी अशा ज्या काही औषधी वनस्पती आहे, आपल्याकडे मोठं भांडार आहे औषधी वनस्पतीचं. मी जसं सांगितलं की औषधी वनस्पती खाद्यामध्ये का, तर वजन वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे, रोग व्याधींचं ज्या ऑलरेडी पोटामध्ये काही पॅरासाइट्स आहेत ते काढायचे आहेत आपल्याला, मग औषधी वनस्पतीचं जर खाद्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये टाकता आलं तर निश्चितपणे जे रोग व्याधी किंवा जे पॅरासाइट्स आहेत पोटामध्ये किंवा जंत असतील तर त्याचं निराकरण झाल्यामुळे, त्या जर ते चारा खात नसेल तर ते जनावर अधिक चारा खाणार आहेत. अनेक जे फायटो ऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, रसायनं ज्या असतात औषधी वनस्पतीमध्ये, ती वेगवेगळ्या माध्यमातून जे हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो, जसं मानवामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो तसं जनावरांमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आणि मग हा हार्मोनल इम्बॅलन्स जर घालवायचा असेल आपल्याला तर आपण जर तो संतुलित केला, हार्मोनचं जे प्रमाण पाहिजे आहे ते जर संतुलित केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला त्या जनावरांची हेल्थ चांगली, आरोग्य चांगलं झालेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला जे प्रॉडक्ट पाहिजे असतात, जसं की दूध पाहिजे असतं, ते दूधही अधिक पौष्टिक त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतं. मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे ज्या औषधी वनस्पती आहे, बऱ्याचदा शेतकरी बांधव काय करतो की मी गाय गोपालन करतो ना, मी बाजूचं काही बघणार नाही, मी गोपालन करतो ना, मग मी गोपालन करत असताना मी झाडं काय आहेत माझ्या परिसरामध्ये, मला काय लावता येईल आणि मला त्याचा वापर माझ्या गायींसाठी करता येईल का. जसं गायकवाड सरांनी सांगितलं की वनौषधी उद्यान हर्बल गार्डन त्यांनी चांगलं, खूप चांगलं उदाहरण दिलं की अनेक गार्डनची उभारणी त्या ठिकाणी केली. ती गरज आहे, काळाची गरज आहे. आपल्याला प्रत्येक गोठ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे जिथे जिथे 5-10 गायी आहेत अशा शेतकऱ्यांकडे अशा औषधी वनस्पती ज्या आहेत त्यांची लागवड त्या ठिकाणी करणं ही काळाची गरज झालेली आहे. म्हणून हर्बल गार्डन म्हणजे जिथे गोपालन करतोय तिथे आपल्याला हर्बल गार्डन हा प्रकल्प आपण देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून लवकरच इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत. परंतु आपल्याकडे जी संपत्ती आहेत औषधी वनस्पतीची, साधारणतः 7,500 औषधी वनस्पती आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. आणि आपला परिसर जरी आपण थोडस बघितलं, म्हणजे आपल्या राज्याचा जरी विचार केला तर नाही म्हटलं तर 1000+ औषधी वनस्पती आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक औषधी वनस्पती ज्या आहेत ह्या तण म्हणून पाहायला मिळतात आपल्याला, म्हणजे त्याची अवेलेबिलिटी काय लांब जायची गरज आहे असं नाहीये. आपल्या शेतामध्ये आजूबाजूला फिरलं तरी आपल्याला पुनर्नवा पाहायला मिळते, आपल्याला त्या ठिकाणी माठ पाहायला मिळतो, आपल्याला त्या ठिकाणी टाकळा पाहायला मिळतो, आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या लाल माठ असेल, हिरवा माठ असेल, त्या ठिकाणी चुबुकाटा पाहायला मिळतो, गोखरू पाहायला मिळतं. अनेक औषधी वनस्पती ज्या आहेत या त्या ठिकाणी आपल्याला, म्हणजे अवेलेबिलिटी अशी काही दुर्मिळ आहे असं काही नाही, आपल्याला ज्या वनस्पती आपल्याला इझिली अवेलेबल आहेत त्याचा खाद्यामध्ये उपयोग करता येईल का, किंवा ज्या बाजारामध्ये आपल्याला लगेचच मिळतात. कारण हे जे औषधी प्रॉडक्ट्स आहेत, जसे माणसाला ते इफेक्टिव्ह आहेत तसे जनावरांमध्ये सुद्धा
ते ॲनिमल फीडमध्ये सुद्धा इफेक्टिव्ह आहेत. अनेक अनेक लोक याच्यावरती संशोधन करत आहेत, शास्त्रीय पेपर आता उपलब्ध झालेले आहेत. कारण हे जे हर्ब्स आहेत किंवा मेडिस औषधी वनस्पती या ज्या आहेत या फार इफेक्टिव्ह आहेत आणि मग ते इझिली अवेलेबल आहेत. आणि आपण जर बघितलं तर कॉस्टही अशी काय मोठी आहेत असं काय, आज आपण जर बघितलं शतावरी आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. 10-12-15-20 रुपये किलोने आपल्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. एक शेतकरी गोपालन करतोय पण कुठलाही अजून आपला गोपालक शेतकरी शतावरी लागवड केलेल्या शेतकऱ्याकडे गेलेला नाहीये की मला शेतावरी दे 10 रुपये 12 रुपये. ज्यांनी लागवड केली आहे त्याला मार्केट करोनामुळे थोडेसे प्रश्न निर्माण झालेले. आणि एका बाजूला आपल्याला जर 1 किलो शतावरी म्हणजे जर आपल्याला 10 किलो मध्ये 10% जर आपण ऍड केली त्या ठिकाणी, तर आपल्याला जर 1-2 लिटरनी दूध जर वाढणार असेल, 10-12 रुपयाची जर शतावरी त्या ठिकाणी घातली आणि 1-2 लिटर दूध वाढणार असेल आणि अधिक हेल्थ पण चांगली होणार असेल जनावरांची. म्हणून अशा ज्या वनस्पती आहेत आज आपल्या राज्यामध्ये नाही म्हटलं तरी 2000 हेक्टर वरती शतावरी उपलब्ध आहेत. तरी सगळ्या गोपालकांनी ज्यांना ज्यांना शक्य आहेत त्यांनी शतावरी जे आहेत शेतकऱ्यांकडून विकत आपल्याच शेतकऱ्याला दुसऱ्याला आपल्या शेतकऱ्याला आपल्यालाच मदत करायला पाहिजे. आणि हे केल्यामुळे आणि हे जे हर्बल प्रॉडक्ट असतात, ह्या ज्या औषधी वनस्पती असतात, आपण अनेक केमिकल हे जनावरांना देत असतो, त्यांना मेडिकल मधून व्हेटरनरी डॉक्टर आपल्याला सांगतात की मी कुठल्याही याच्यावरती करत नाही, परंतु कॅल्शियमच्या बाटल्या आणायला सांगतात, अनेक गोष्टी आणायला सांगतात, आपण ते पाचतो लिटरली. पण आपल्याला ह्या औषधी वनस्पती त्या ठिकाणी काही वेळेला ते आपल्याला करणं गरजेचं असतं, परंतु आपल्याला ह्या औषधी वनस्पती ज्या आहेत ह्या हे कम्पॅरेटिव्ह आपण जे केमिकल वापरत असतो त्याच्या कम्पॅरिझन मध्ये लेस टॉक्सिक असल्या कारणाने शेतकरी बांधवांनी ह्या ज्या औषधी वनस्पती याचा जर वापर आपण जे पशुधन किंवा गोपालन करत असतो त्याच्यामध्ये जर केलं, पिंपळी सारखी वनस्पती, अनंतमुळा सारखी वनस्पती, पिंपळी ही जी वनस्पती आहेत पचनाला मदत करणारी आहेत. आणि 1-2 पिंपळी साधारणतः 400-450 रुपये किलो बाजारामध्ये वाढलेले स्पाइक्स असतात. आणि 1 किलो आपण जर आणून ठेवली, आपल्याकडे 8-10 गायी असतील आणि 1 किलो आणून ठेवली की आठवड्यातून 1 दिवस आपण पिंपळी द्यायच्या, 3-4 पिंपळी खाद्यामधून द्यायच्या, तर अपचन असेल, भूक वाढणं असेल, अनेक रोगामध्ये त्या गायींना ढास लागत असेल, त्यांचं वजन वाढत नसेल, तर अशा याच्यामध्ये पिंपळी अतिशय उत्तम पद्धतीने काम करते. म्हणून पिंपळी सारखी वनस्पती असतील, शतावरीचं मी सांगितलेलंच आहे, तर शतावरी जी वनस्पती आहेत सगळ्या शेतकरी बांधवांनी एकतर तिची लागवड करणं अपेक्षित आहेत किंवा जर लागवड झालेले शेतकरी असतील त्यांच्याकडून आणून आपल्या गोधनाला ते देणं आवश्यक आहे. या शतावरीमध्ये शतावरी नावाचं स्टेरॉइड असतं, नॅचरल स्टेरॉइड. आणि ते नॅचरल जे स्टेरॉइड आहेत ते त्याला गॅलॅक्टोगोग प्रॉपर्टी असते, आम्ही इंग्रजीमध्ये ज्याला मिल्क एनहान्सिंग प्रॉपर्टी जी गॅलॅक्टोगोग प्रॉपर्टी आहेत या शतावरीच्या मुळांना आहेत. म्हणून आपल्याला हे जे मुळं आहेत ओले करून तुकडे करून, आपल्याकडं चारा यंत्र असतं तुकडे करायचं, त्याच्यामध्ये तुकडे करून आपल्याला खाद्यातून जर देता आलं तर निश्चितपणे जनावरांचं याला सगळ्या औषधांची राणी असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी हे जे शतावरी जे आहेत याचा निश्चितपणे आपल्या पशु किंवा जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. हे सॅपोनिन जे आहे, शतावरी नावाचं जे सॅपोनिन, हे भूक वाढीसाठी किंवा जनरल डिबिलिटी जे जनावर असे सडपातळ आहेत त्यांना धस्तपुष्ट जर करायचं असेल, जनावरांमध्ये दूध वाढत नसेल की ते नेहमी 4-5 लिटर देतं पण आपल्याला 5.5 लिटर करायचं, 6 लिटर करायचे, दूध वाढीसाठी आयुर्वेदामध्ये सर्रासपणे शतावरीचा वापर हा केला जातो, याला शतमुळी असंही म्हटलं जातं. आणि म्हणून ही जी शतावरी आहेत याचा सगळ्या गोधन किंवा गोपालकांनी वापर करणं अपेक्षित आहेत. आपल्याकडे गुळवेल खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि गुळवेल जी आहेत आम्ही एका कॅम्पियनच्या माध्यमातून देशभरामध्ये कॅम्पियन सुरू आहेत आणि मोफत गुळवेलचे रोपं वाटपाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि साधारणतः आता 30-40 हजार रोपं आम्ही वाटून झालेले आहेत. तर गोपालकांनी ज्यांना लागवड करायचे आहेत 20 झाडं 25 झाडं 50 झाडं 100 झाडं, तर जर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला तर त्यांना गुळवेल. गुळवेल ही जी वनस्पती आहेत, आज आपण बघतो जनावरांना ताप येतो पण आपल्याला ते लक्षात येत नाही, आपण म्हणतो अरे ते खात होतं सकाळी जेव खात होतं चांगला चारा आणि संध्याकाळी ते चारा खात नाही, आपल्याला त्यांचा ताप लक्षात येत नाही बऱ्याचदा.
कधी वेगवेगळ्या पद्धतीचा ताप असतो, जसं मलेरियल फीवर असतो, जसं काही वेळेला काय होतं की जे काही परजीवी असतात म्हणजे त्याच्यामध्ये आपण नेहमी पशुधनामध्ये पॅरासायटिक प्रोटोझोआ असतो हा पोटामध्ये वाढल्यानंतर जनावर खायचं बंद करतात, त्या ठिकाणी डिसेंट्री काही वेळेला सुरू होते, बऱ्याचदा ताप हा त्या ठिकाणी बारीक ताप किंवा ताप आलेला पाहायला मिळतो, जनावरांच्या तोंडामधून लाळ आलेली पाहायला मिळते. मग अशा वेळेला जर आपल्याला गुळवेल देता आली त्यावेळेला अन्न खाणार नाहीये, पण अशा वेळेला गुळवेल जर छेचरून आपल्याला पाण्याच्या माध्यमातून त्याला पाजता आलं, एव्हा ना जर जनावर धस्तपुष्ट जरी असतील, चांगले चारा जरी खात असतील, आणि त्या चाऱ्यामध्ये आपल्याला त्याचं जे चाऱ्याचं जे प्रमाण आहे 5 किलो, मग आपल्याला त्याच्यामध्ये 50 ग्रॅम, 5 किलोमध्ये 50 ग्रॅम याचे जे ज्याचे जे खोड आहे, खोडाचे जे तुकडे आहेत ते बारीक चॉप करून आपल्याला त्याच्यात टाकता येईल का? कारण ही जी गुळवेल जी वनस्पती आहे तिच्यामध्ये अनेक आतापर्यंत साधारणतः 30 ते 40 जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे ते रसायनं आहेत हे रिपोर्ट झालेले आहेत. याला आयुर्वेदामध्ये रसायने असंही म्हटलेलं आहे कारण हे रसायनासारखं काम करतं. मग जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला रसायनासारखं काम करून घेता येईल का? इला ज्वर नाशिनी असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये. मग जनावरांची ज्वर आपल्याला ताप घालवण्यासाठी याचं बरं आपण काय करतो, सर्रास पॅरासिटीमॉल दोघांमध्येही, माणसामध्ये आणि जनावरांमध्ये पॅरासिटीमॉलचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला तापासाठी गुणकारी असलेली गुळवेल किंवा जनरल डिबिलिटीसाठी जर भूक वाढण्यासाठी सुद्धा ती मदत करत असेल अनेक रोगामध्ये, आता नुकतंच इला राष्ट्रीय औषधी म्हणून घोषित केलेलं आहे. तर माझं आव्हान राहील सगळ्या शेतकरी बांधवांना, मी प्रत्येक स्लाइड मधलं एक एक दोन दोन वनस्पती विषयी बोलणार आहेत कारण हा विषय थोडा मोठा आहे आणि तासाभरात 30-40 वनस्पती विषयीची माहिती ही पुरेशी असते. तर गुळवेल ही जी वनस्पती आहेत हिचे पानं आणि खोड हे दोन्ही औषधी आहेत. जसं माणसाला मधुमेह होतो, डायबिटीस होतो, जनावरांमध्ये सुद्धा आपल्याला तशा पद्धतीचे लक्षणं हे दिसायला लागलेली आहेत. पण आपल्याला ही जी वनस्पती आहेत ही ज्वर असेल किंवा व्रण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फीवर असतील, डेंग्यूचं फीवर, मलेरियल फीवर माणसामध्ये जसं आहेत किंवा अतिसार आहेत, अतिसारामध्ये सुद्धा अतिशय उत्तम रीतीने ही वनस्पती काम करते. हृदयाला बळ देणारी ही वनस्पती आहेत म्हणून ह्या वनस्पतीचा वापर माणसामध्ये आपण 1-2 इंचचा तुकडा वापरायला सांगतोय. गुडूच्या आधी चूर्ण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ही सुद्धा वनस्पती 40 ते 50 रुपये किलोनी बाजारामध्ये उपलब्ध आहे. होलसेलनी घेतली तर 30-35 रुपयांनी बाजारामध्ये उपलब्ध आहे. मग आपल्याला आठवडाभर म्हणजे 100-100 ग्रॅम 10 दिवस जर पुरणार असेल, फक्त 3-4 रुपये खर्च करायचा आहेत तर सहज शक्य आहेत. आणि असं जे आहेत अशा ज्या वनस्पती आहेत वाळलेल्या स्वरूपामध्ये 30-35 रुपयांनी बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर गुळवेलचा वापर गोपालन करताना त्या ठिकाणी करणं आपण अपेक्षित आहेत. जे गिओलिन बर्बेरिन नावाचं रसायन आहेत, टीनस्पोरिक ऍसिड नावाचं याच्यामध्ये रसायन आहेत, हे अनेक रोगांचं निराकरण करायला मदत करतं. ही वनस्पती जी आहेत ही स्वतःही बऱ्याचदा तिची थोडं कटिंग जरी लावलं, छाट जरी लावला तरी ती परत येते आणि परत येते. म्हणून हिला अमृतवल्ली असं म्हटलेलं आहे. ती अमृताप्रमाणे काम करते म्हणून हिला अमृता असंही म्हटलेलं आहे. मग आपलं जे अमृताप्रमाणे किंवा आपलं जे पशुधन आहेत याला जर आपण अशा वनस्पतीचा जर वापर केला त्याच्या खाद्यामध्ये तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी बांधव आता अश्वगंधाची शेती करतायत. करोनाच्या काळामध्ये माणसाच्या साठी जे करोनाच्या जे आपल्याला जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा करोना होऊच नाही म्हणूनची जी काही औषधं आहे त्याच्यामध्ये अश्वगंधाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय. याच्यामध्ये सुद्धा जे रसायन आहेत, विद्याफिरिन नावाचं रसायन आहेत, विद्यानोलाइड नावाचं रसायन आहेत, याचे मूळ हे आयुर्वेदिक औषधात वापरतात. पण मी आपल्याला पशु खाद्यामध्ये जनावरांच्या खाद्यामध्ये याचे पानं वापरता येईल का? वरचा भाग जो आहे बऱ्याचदा टाकून दिला जातो, याचं बी गोळा करून, याचे फळं गोळा करून त्याचं बी काढलं जातं, ते विक्रीसाठी उपयोगी पडतं किंवा ते नवीन लागवडीसाठी उपयोगी पडतं. पण राहिलेलं बऱ्याचदा हे बायोमास जे आहेत, पण आज आपण बघतोय की गेल्या 2-3 वर्षामध्ये याच्या सुद्धा बायोमास वरचं जे बायोमास आहेत याचं विकत शेतकऱ्याकडून घेतलं जातं 10-12-15 रुपयांनी आणि मग त्याच्यावरती थोडीशी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऍड करून ते परत अॅनिमल फीड म्हणून बाजारामध्ये आणलं जातं
आणि त्याचा दर 150-200 रुपये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 10 रुपयाचं 100 रुपये 150 रुपये एवढ्या पटीने फक्त पावडर केल्याने जर त्याचं होत असेल. म्हणून शेतकरी बांधवांनी आपण जेव्हा लागवड करतो, ज्वारीची लागवड करतो, मक्याची लागवड करतो, त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपल्याला अश्वगंधा टाकता येईल का याचाही त्या ठिकाणी, कारण बी जे आहेत 150-200-250-300 जास्तीत जास्त 400 रुपये किलोनी बियाणं उपलब्ध असतं. 10 गायींसाठी जर आपण त्या ठिकाणी 4-5 किलो बियाणं आंतरपीक, आपण जे चारा पिकं करणार आहोत त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मका ज्वारी किंवा याच्यामध्ये जर आपल्याला टाकता आलं, ही जी वनस्पती आहे ही शरीराला पुष्टी देणारी वनस्पती आहे. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की जी जनावर आपल्याला आपण बघतो की आता ते व्याहलेलं आहेत, त्याने नवीन वासराला जन्म दिलाय किंवा ते आता नवीन व्याहलेले आहेत आणि मग आपल्याला परत ते 3-4 महिन्यांनी आपण प्रयत्न करतो त्याला परत लावायचा प्रयत्न करतो, त्याला परत हे म्हणजे मध्ये असा खाटा पिरियड जायला नको, 3-4 महिने झाले की परत दूध आपल्याला मिळालं पाहिजे अशा पद्धतीने आपण. आणि मग त्यांचं शरीराचं पोषण होण्यासाठी ही अश्वगंधा, तिचं नावच अश्वगंधा आहेत, ही घोड्याच्या लिदीच्या प्रमाणे याला वास असतो अश्वगंधा. पण ही जी वनस्पती आहेत ही सेक्शुअल इम्पोटेन्सी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. जनरल डिबिलिटी दुर्बलता आलेली असेल जनावरांमध्ये तर गायींमध्ये विशेषतः, तर त्यामध्ये अतिशय उत्तम. म्हणून माझं सगळ्या शेतकरी बांधवांना गोपालकांना हे राहील की अश्वगंधाची लागवड जी आहेत मुळे तुम्ही आयुर्वेदिक औषधींसाठी विक्रीसाठी तयार करा आणि वरचा जो बायोमास आहे त्याचा वापर खाद्यामध्ये करा. हे किती करायचं आहे त्याचं एक प्रमाण आहे, म्हणजे वेट रेशो जर आपण बघितला मगाशी मी शतावरी सांगितली तर ते 15-40% जनावर किती उंचीचं आहेत किती साईजचं आहेत, लहान वासरा असतील 5-6 महिन्याचे वर्ष 12 पर्यंत जर 15% एकूण चाऱ्याच्या 15% आपल्याला शतावरी टाकायची. अगदी धस्तपुष्ट आहे, गाय दूध देते, तिला 40% एकूण खाद्याच्या 40% जरी दिलंय तरी चालणार आहेत. अश्वगंधा किती द्यायची, एकूण खाद्याच्या 10% वेट रेशो जो आहे, म्हणजे 10 किलो जर ते खाद्य खात असेल जनावर तर त्या ठिकाणी 1 किलो आपल्याला अश्वगंधाचं बायोमास त्या ठिकाणी टाकायचंय. हे केल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजे वाढलेल्या पाहायला मिळतील. आपण अश्वगंधा शतावरी आणि अद्रक, सगळ्यांना आता अद्रकचा भाव आजच्या मार्केटला जर बघितला तुम्ही 12-15-20 रुपये जास्तीत जास्त 20 रुपयांनी बाजारामध्ये आलं उपलब्ध आहेत. आलं जे आहेत हे आपण 10-20 गायी असेल तर 10-20 किलो घेऊन ठेवायला हरकत नाहीये, कारण आजचा जो भाव आहे 10-15-20 रुपये किलोच्या वरती होलसेलचा भाव आल्याचा नाही आहे, शेतकरी बांधवांना हे माहिती आहे. मग आपल्याला हे जे आलं आहेत हे गॅस्ट्रिक स्टिम्युलंट म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि आपल्याला किती द्यायचं आहे, 10 किलो जर जनावर खाद्य खात असेल तर आपल्याला 0.5% म्हणजे 1/2 किलो आपल्याला जर ते 10 किलो खात असेल तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 50 ग्रॅम त्या ठिकाणी खाद्यामध्ये एकत्रित करायचं आहे. आपण जर बघितले तर एनर्जी लेवल जे आहेत सगळ्यांची, जर एनर्जी लेवल बघितली तर अश्वगंधा आणि हे आलं जे आहेत अद्रक हे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अश्वगंधामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून अश्वगंधा शतावरी आणि आलं आपल्याला त्या ठिकाणी देणं, हे खाद्यामध्ये एकत्रित करून देणं त्या ठिकाणी उचित ठरल. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी आणि इझिली अव्हेलेबल होणाऱ्या गोष्टी आहेत. आलं तर लगेचच बाजारामध्ये उपलब्ध आहे, खूप कमी भावाने उपलब्ध आहे. शतावरी मी पण सांगितलं तुम्हाला, कुणाला जर त्याचे पत्ते पाहिजे असतील तर त्याचे आमच्या केंद्राकडे पत्ते उपलब्ध आहे शेतकऱ्यांचे, ते शेतकऱ्यांचे पत्ते आपल्या नजीकच्या शेतकऱ्यांचे उपलब्ध करून आपल्याला देता येणं शक्य आहे. म्हणून ह्या तिन्ही ज्या गोष्टी अश्वगंधा शतावरी आणि आलं अद्रक, कारण गॅस्ट्रिक स्टिम्युलंट म्हणून आलं खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, पोटाचे अनेक विकार बरं करण्यासाठी ते मदत करतं, त्यामुळे भूक वाढणारे जनावरांची, आणि हे आपल्याला आठवड्यातून 1-2-3 करायचं आहे, महिन्यातून 4-5 वेळा करायचं आहे, रोजच केलं पाहिजे असंही काही नाहीये. मात्र जर दूध आपल्याला रोज पाहिजे असेल तर शतावरीचा अश्वगंधाचा वापर त्या ठिकाणी हा रोज करणं अपेक्षित आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शतावरीची लागवड आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये करू शकतो. रोपं जे आहेत ते 3-4 रुपयांनी रोपं हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्यापेक्षा महाग रोपं कोणी शेतकरी बांधवांनी गोपालकांनी घ्यायचे नाहीये. कुठलेही जे औषधी वनस्पती आहेत हे आपल्याला कमर्शियली लागवड करत असताना
कमीत कमी किमतीमध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होते. 20-30-40-50 रुपयाने याचे रोपं, ते कुंडीत लावायला 30 रुपयाचं रोप ठीक आहे, पण आपल्याला शेतात जर लावायचं असेल तर ते 3 रुपयात उपलब्ध झालं पाहिजे. आणि अशा गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम जसं देशी गाय संशोधन किंवा प्रशिक्षण केंद्र आहे तसं आमचं पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्र आहेत, जे आयुष मंत्रालयाच्या वतीने आम्ही या 4 राज्यांमध्ये राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा या ठिकाणी काम करतोय. म्हणून शतावरी जी आहेत ती आपल्याला ह्या वर्षी काही शेतकरी बांधवांनी अद्रक सुद्धा आपल्या परिसरामध्ये, आपल्या गोठ्याच्या परिसरामध्ये किंवा आपण जिथे हे करतोय मी म्हणेल की आपण घेऊन ठेवलं तरी, कारण मग याच्यामध्ये जे काही होलाटाईल कंपाऊंड्स आहेत, इसेन्शियल्स आहे, इसेन्शियल इलेमेंट, इसेन्शियल काही ऑइल्स आहेत किंवा याच्यामधलं जे असलेलं फायबर आहेत हे जनावरांच्या साठी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करतं. आपल्याकडे आळशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण चटणी करतो, आपण त्याला जवस असंही म्हणतो. आणि हे जे जवस आहेत हे काही केलं तरी आपण माणसाने सुद्धा हे आठवड्यातून एकदा दोनदा त्याची चटणी खायलाच पाहिजे, आणि जनावरांना सुद्धा आपल्याला महिन्यातून 1-2-3 वेळा देता येईल का हे बघितलं पाहिजे. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं याच्या बियामध्ये. हे जे तेल असतं जवस किंवा आळशीचं हे आपल्या हृदयाला खूप चांगल्या पद्धतीने बळ देतं. जर जनावराचं शरीराचं पोषण आतून जर चांगलं झालेलं असेल तर आपल्याला जे मिळणारे पदार्थ आहे त्याचंही तेही चांगले पौष्टिक आपल्याला मिळणार आहे. म्हणून जनावर जसं आपल्याला वाटतं की आपली तब्येत चांगली राहिलं पाहिजे, हेल्थ चांगली राहिलं पाहिजे, तर जनावरांमध्ये सुद्धा ते जर आपल्याला उत्पन्न देत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जवस किंवा आळशी जशी आपण चटणी करतो तशी त्याची पावडर करून, जसं मी मागे सांगितलं की 10 किलोच्या मागे 50 ग्रॅम, तसं आळशी जर किंवा जवस आपल्याला देता आले तर आपल्याला दुधाचं प्रमाण आणि एक त्या जनावरांची तब्येत सुद्धा चांगली राहायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहेत. सगळ्यांना परिचित आहेत ही वनस्पती गोकर्ण वनस्पती, आपल्या कुंपणाला वगैरे नॅचरली वाढलेली असते, पण मला नाही वाटत कुठल्या शेतकरी बांधवांनी याची पानं काढून आणले असतील आणि कुठल्या गायीला दिले असतील. हे जी गोकर्ण आहेत हिला संस्कृतमध्ये अपराजिता असं म्हटलं जातं आणि अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये गोकर्ण वापरली जाते. काही टन याचं पंचांग हे औषधासाठी लागतं, पण मला हे सांगायचं की टन म्हणून असलेली ही जी वनस्पती कुंपणाला तर मिळतेच मिळते बऱ्याचदा, याच्यामध्ये क्रूड प्रोटीन हे खूप प्रमाणात असतं. प्रथिनांचं महत्व आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत आणि 20-22% प्रथिनं याच्या पानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रूड फायबर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात, फायबर हे पोटात जाणं खूप चांगलं असतं. फायबर पोटात गेल्यानंतर पचन चांगलं होतं आणि आपल्या पोट साफ व्हायला खूप चांगली मदत होते. म्हणून फायबर जेवढं मटेरियल पोटामध्ये जाईल, आपण बघतोय की नजीकच्या काळामध्ये हे चायनीज वगैरे आहार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि मग बऱ्याचदा आपले पोट साफ होत नव्हते, पोट मोठे झालेले, मेद वाढलेला पाहायला मिळत. जनावरांमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी ज्या आहेत केमिकलचा वापर जास्त प्रमाणात केलेल्या जनावरांमध्ये, ज्या मोठ्या डेअऱ्या आहेत त्या ठिकाणी केमिकलचा वापर हा खूप मोठा, परंतु देशी गायींमध्ये आपण जर अशा वनस्पतींचा वापर केला तर दूध आपलं जे आहे ते अधिक पौष्टिक व्हायला मदत होणार आहे आणि पचनाला खूप चांगली मदत या गोकर्णीच्या माध्यमातून होणार आहे. मग गोकर्णाच्या शेंगा असतात आपल्या परिसरामध्ये, 8-10-20-25 शेंगा आपण गोळा केल्या आणि त्याची जर लागवड केली कुंपणाला किंवा आपलं आपल्या गोठ्या शेजारी घराभोवती आणि आपल्याला जर ते आपल्याला आठवड्यातून महिन्यातून 1-2 जर देता आलं तर निश्चितपणे आपलं पशुधन चं स्वास्थ्य आरोग्य चांगलं राहायला मदत त्या ठिकाणी होणार आहेत. आपल्याकडे आता पूर्वी घास हा खूप मोठा, अल्फा अल्फा हे खूप मोठ्या प्रमाणात लावलं जायचं, लुसेरिंग गवत, पण आता सध्या याचं प्रमाण खूप कमी झालेलं पाहायला मिळतं. अल्फा अल्फा नावाचं होमिओपॅथीमध्ये खूप चांगलं औषध आहे जे माणसासाठी वापरलं जातं, जे घासापासून बनवलं जातं. म्हणून माझं शेतकरी बांधवांना विनंती राहील की गोपालकांना विनंती राहील, हे जे घास आहेत याला शास्त्रीय भाषेमध्ये मेडिकेगो सटायवा असं म्हणतात, अल्फा अल्फा असं म्हणतात इंग्रजीमध्ये, तर याची लागवड जर आपल्याला करता आली, कारण ही एक चांगली औषधी आहे, ते जरी फॉडर असेल, चांगलं जनावरांचं खाद्य असेल, पण त्याचबरोबर हे चांगलं असं पौष्टिक म्हणजे न्यूट्रासिटिकल कंटेंट खूप चांगले आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि अनेक औषधी गुण, म्हणजे आपल्याला जर सडपातळ जनावर असतील तर त्यांना जर धस्तपुष्ट करायचं असेल तर हे जे घास आहे हे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करतं.
सगळ्यांना परिचित असलेली कोरफड ही जी वनस्पती आहे त्याचे बाजारामध्ये प्रॉडक्ट पण आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हर्बल ॲलोव्हिटा म्हणून चिलेटेड अशा पद्धतीने प्रॉडक्ट बाजारामध्ये आलेले पाहायला मिळतात. ही जी कोरफड जी वनस्पती आहे त्याचं जर आपण पान जर कापलं तर आतमध्ये आपल्याला पांढरा शुभ्र असा गर पाहायला मिळतो जो बर्फासारखा असतो. आणि खालून वरून पान कापलं आणि आपल्याला जर खाद्यामध्ये मिक्स करून देता आलं यातला जो गर असतो, मी विरोध करेल जे बाजारामध्ये जे काही प्रॉडक्ट आलेले, कारण त्याच्यामध्ये आणखी हर्बल नाव देतात आणि काहीतरी केमिकल वापरलेलं असतं, त्याने काहीतरी साईड इफेक्ट आणखी होण्याची शक्यता असते. मग शेतकरी बांधवांनी स्वतः व्हॅल्यू ॲडिशन जर केलं, स्वतः ह्या औषधी वनस्पतींना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये पिठाचे गोळा केला, त्याच्यामध्ये टाकलं, त्या गोळ्यामध्ये मिक्स करून हे टाकलं, कडुनिंबाचे पानांची पावडर करून पिठातून दिली, तर अशा पद्धतीने व्हॅल्यू ॲडिशन करून बाजारामध्ये निश्चितपणे केमिकलचा वापर, कारण त्याची आपल्याला गॅरंटी, म्हणून शेतकरी बांधवांनी स्वतः ह्या गोष्टी जर केल्या तर आपलं जे मौल्यवान असं जे पशुधन आहे त्याचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. कारण ही जी कोरफड ही जी वनस्पती आहे हिला कुमारी असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला वाटतं की आपलं जे जनावर आहे, आपली जी गाय आहेत, ती आपल्याला 10-12-15 वर्ष आपल्याला उत्पन्न देत राहिली पाहिजे, ती दरवर्षी व्याहली पाहिजे, दरवर्षी दूध मिळालं पाहिजे. मग जर ती लवकर म्हातारी व्हायला नको तर मग आपल्याला कोरफड त्या ठिकाणी द्यायलाच पाहिजे, त्या ठिकाणी ज्या औषधी वनस्पती त्याचा वापर हा केलाच पाहिजे. पोटाचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. इव्हन याचं जे पान पानामधला जो गर आहे तो जनावरांच्या कातडीला जर चोळला बाहेरून सुद्धा आणि गाय जरी धुतला, आपण सुद्धा जरी आपल्या डोक्यामध्ये कोंडा झालेला असेल, कुठलाही शॅम्पू वापरू नका, फक्त याचा मधला गर काढा आणि डोक्याला चोळा, तुम्हाला कोंडा लगेच गेलेला दिसेल. म्हणून जनावर धुतांनी यातला थोडासा गर आणि त्याच्यामध्ये कडुनिंबाचे पानांचा रस जर एकत्रित करून जर आपल्याला जनावर धुता आले, तुम्हाला गोचिड कमी झालेली पाहायला मिळेल, जनावरांची स्किन चांगली झालेली पाहायला मिळेल, तुम्हाला जे मायक्रोबियल जे काही गोष्टी म्हणजे अनेक मायक्रो छोटे छोटे जे विषाणू जीवाणू कातडीवर सुद्धा असतात, पोटात सुद्धा असतात, तर ते सुद्धा आपल्याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे पॅरासायटिक प्रोटोझो असतात ते जे पोटामध्ये असतात ते काढण्यासाठी सुद्धा ही कोरफड ही खूप चांगल्या पद्धती आहे. कारण याच्या पानामध्ये जो गर असतो त्या गरामध्ये ॲलोइन नावाचं रसायन असतं आणि हे रसायन या सगळ्या गोष्टींसाठी मदत करत असतं. म्हणून कोरफड जे आहे तिला पाणी लागत नाही. शेतकऱ्यांनी 10-20 झाडं कोरफडचे मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी लागवड पण केली होती, परंतु ही औषधात कमी वापरली जाते, सौंदर्य प्रसाधनात जास्त वापरली जाते. आणि 2 दशकापूर्वी सौंदर्य प्रसाधने कमी वापरली जात होती, आता सौंदर्य प्रसाधन आपण औषधापेक्षा जास्त वापरतो, त्यावेळेला भाव मिळत नव्हता. आता अनेक शेतकरी याच्यापासून प्रोडक्शन करून अनेक प्रॉडक्ट बाजारामध्ये कोरफडचे आलेले पाहायला मिळतात. म्हणून आपणही कोरफडची लागवड, जे सकर्स असतात 3-4-5 रुपयाने याचे सकर्स खाली पिलं आलेले असतात त्यांनी याची लागवड होते, तेही बाजारामध्ये मिळतात. तर याचे एका गायीमध्ये जर एका गायी मागं 4-5 झाडं असे 50 झाडं आपण कुंपणाला लावून ठेवले तर त्याचाही वापर आपल्याला ह्या कोरफडचा पशुखाद्यामध्ये करता येणं शक्य आहे. काही ठिकाणी मोहा नावाची वनस्पती आहे आपल्याकडे, काही ठिकाणी फक्त कडुनिंब पाहायला मिळतो, परंतु काही ट्रायबल एरियामध्ये किंवा हिली रिजन्समध्ये आपण जर ठाण्यामध्ये जर बघितलं किंवा धुळे जळगाव नंदुरबार किंवा विदर्भामधल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मोह तिकडे पाहायला मिळतो. तर मोहाचा एक केक असतो, मोहाचं तेल काढून झाल्यानंतर जो केक असतो तो केक जर खाद्यामध्ये आपल्याला देता आला त्या ठिकाणी सुद्धा भूक वाढलेली पाहायला मिळते. फुलांचा वापर जरी आपल्याला जनावरांच्या खाद्यात करता आला तरी जनावर धष्टपुष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याची पानं जे आहेत मोहाची पानं सुद्धा पौष्टिक असतात, त्याचा सुद्धा खाद्यामध्ये वापर करणं आपल्याला उचित ठरतं. म्हणून मोहासारखी वनस्पती आम्ही त्याचा थोडेसे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा प्रयत्न केला आणि असं जाणवलं की हे व्हॅल्यू ॲडिशन केल्यानंतर त्याचा जर केक जनावराला जर खाऊ घेतला तर जनावरांचं दूध वाढतं, जनावर आजारी पडत नाही, जनावर धष्टपुष्ट होतात. सगळ्यांना परिचित असलेलं म्हणजे हे खाद्य आहेत. आपण गाजराची पूर्वी शेती करत होतो जनावरांसाठी, पण आता ते कमी झालेलं पाहायला मिळतं. पण जनावरांना सुद्धा व्हिटॅमिन्स आवश्यकता जीवनसत्व आवश्यक असतात, मूलद्रव्य आवश्यक असतात. मग हे मूलद्रव्य कुठल्या माध्यमातून, आपण फक्त जर हिरवा चारा या नावाने हे करत राहिलो त्या ठिकाणी प्रथिनं आपल्याला मिळतील,
त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट मिळेल आपल्याला, पण आपल्याला जे लागणारे जे मिनरल्स आहेत, इसेन्शियल मिनरल्स, आवश्यक जे मूलद्रव्य असतात, जे वाढीसाठी आवश्यक असतात, जे मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असतात, ते मिनरल्स मिळण्यासाठी जे जीवनसत्व आहेत, तर आपल्याला अशाही वनस्पतींचा समावेश त्या ठिकाणी करणं. सगळ्याच भागामध्ये जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जर सोडलं तर कडुनिंब सगळ्याच भागामध्ये पाहायला मिळतो, ड्रायर पार्ट्समध्ये. मग त्या ठिकाणी मॉइस डेसिडियोस असेल किंवा ड्राय डेसिडियोस असेल, अशा जंगलांमध्ये कडुनिंब पाहायला मिळतो. कडुनिंब जे आहेत हे जनावरांच्या खाद्यामध्ये आपण देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जे पॅरासायटिक लोड असतो पोटामध्ये, जे पॅरासाइट्स असतात, ते जर आपल्याला कमी करायचे असतील तर कडुनिंबाशिवाय पर्याय नाही. म्हणजे याचे पानं जर असतील, याच्या बियाची पेंड पण मिळते, मग आपल्याला 10 किलो माग 10 ग्रॅम 20 ग्रॅम, कारण कडवट असते, पानं कडवट असतात, जास्त कडवट झाले तर जनावर पण खाणार नाहीये. पण मग आपल्याला याला गुळ, थोडासा गुळ टाकून देता येईल का? कारण जर पॅरासायटिक लोड जर आपण कमी केला तर जनावर त्या ठिकाणी जर इंटेस्टाईन त्याचे चांगलं, जठर जर चांगलं राहिलं, तर निश्चितपणे आपल्याला जनावरांच्या बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या. म्हणून कडुनिंबाचा वापर जो आहे हा आपण त्या ठिकाणी करणं, बऱ्याचशा ठिकाणी राजस्थान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कडुनिंबाचा वापर हा केला जातो. म्हणजे देशी गाय असतील किंवा तिथलं जे पशुधन आहे त्यामध्ये फायबर कंटेंट पण याच्या पानांमध्ये चांगलं असतं, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कृमी विकारामध्ये सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला पिंपळ हा जो आहे, पिंपळ, वड, उंबर हे खूप चांगले खाद्य आहेत जनावरांचे, आणि देशी गायींना खूप आवडीने देशी गाई ह्या पिंपळ, वड, उंबरचा म्हणजे खातांनी आपल्याला दिसतात. याच्यात फायबर कंटेंट खूप चांगलं असतं, प्रोटीन कंटेंट खूप चांगलं असतं, आणि याचे जे कवळे पानं जे असतात, आपण याची लागवड जी आहे हाय डेन्सिटी प्लांटेशन जर केलं 2 मीटर 3 मीटर मोठे जरी झाडं होणार असतील, पण आपण याचं कंटिन्युअस जर लॉपिंग करायचं जर ठरवलं, कारण याला कोपायसिंग ऍबिलिटी, फुटवे खूप चांगले येतात वड, उंबर, पिंपळामध्ये. तर ते फुटवे जे आहेत, कोवळे फुटवे आपल्याला जर जनावरांना देता आले, कारण मी जसं प्रोटीन सांगितलं तसे अनेक औषधी गुण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. वड जे असतं हे रक्तवाढीसाठी मदत करत असतं, वडाची पानं जे असतात, कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असतो. वड, उंबर, पिंपळच्या पानामध्ये कॅल्शियम आपल्याला पाहायला मिळतं, लोह त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे जे याचे जे पानं आहेत, काही प्रमाणात आपले जे नेहमीचं जे खाद्य आहेत, मका, ज्वारी, खोंड, ज्वारी, बाजरी, गिन्नी, गवत, हे मी कॉमन कोरोनाच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांकडे काय टाकलं, मी गिन्नी गवत टाकलं, काय टाकलं, मी खोंड टाकलं, मी ज्वारी टाकली, मका टाकली, याच्या व्यतिरिक्त तिथे वडाचं झाड असतं, त्या झाडाखाली जनावरं बांधलेले असतात, फांद्या अगदी जमिनीला टेकायला आले असतात, पण त्याचे 4 पानं त्याच्यामध्ये मिक्स करून पाहिले टाकणारा शेतकरी मी तरी म्हणजे पाहिलेलं नाही. पण ट्रॅडिशनली आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये हे मी गावामध्ये बघितलं, जे मॉडर्न पद्धतीने गोपालन करतायत, पण परंपरागत पद्धतीने ह्या याचा वापर, वडाची पानं, उंबराची पानं, पिंपळाची पानं हे खूप मोठ्या प्रमाणात फॉडर म्हणून, जनावरांचं खाद्य म्हणून वापरत आलेले आहेत. कॅल्शियम मी मगाशी सांगितलंच, पण फॉस्फरस सुद्धा जे जनावरांना आवश्यक असतो ते या वड, उंबर, पिंपळाच्या माध्यमातून. म्हणून वड, उंबर, पिंपळ हे खाद्यासाठी जर लावता आले आपल्याला, मी मगाशी सांगितले की पुनर्नवा नावाची वनस्पती जी आहेत ही आपल्या शेतामध्ये तण म्हणून आलेली आहे, सर्रास आपल्याकडे सगळ्या शेतांमध्ये पाहायला मिळते. आणि मग या वनस्पतीचा वापर 1/2 किलो 1 किलो आपल्याला जर करता आला, जनावरांमध्ये बघा बऱ्याचदा मूत्रविकार हे खूप पाहायला मिळतो. आपण म्हणतो की अरे हे गायीचं दूध काढायला गेलो आणि हिनं लघवी केलेली आहेत आता, कारण त्या ते जे हार्मोनल जो इम्बॅलन्स तिथं काहीतरी ढासळलेला आहेत, आणि मग तो जर आपल्याला जर त्याच्यावरती जर सोल्युशन काढायचं असेल, किडनीला आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल, किडनीला त्या ठिकाणी स्ट्रेंथन करायचं असेल, तर पुनर्नवाचा वापर आपल्याला खाद्यामध्ये करणं आवश्यक आहे. कारण मूत्रविकारामध्ये ही पुनर्नवा खूप चांगलं, माणसाच्या पुनर्नवादी वटी वगैरे हे माणसामध्ये आयुर्वेदात तयार केलंच जातं, पण जनावरांच्या खाद्यामध्ये सुद्धा आपल्याला पुनर्नवाचा वापर त्या ठिकाणी करणं. आपल्याकडं सगळ्यांच्या घरी 1, 2, 3 शेवग्याचे झाडं असतातच असतात, पण किती गोपालक, किती शेतकरी बांधव शेवग्याचे पानं हे पशुखाद्यामध्ये एकत्रित करतात,
आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. शेवग्याची पानं जी आहेत त्याच्यामध्ये अनेक खनिज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शेंगापेक्षा जर आपण न्यूट्रासिटिकली जर विचार केला तर आपल्याला शेवग्याच्या शेंगांपेक्षा फळापेक्षा पानांमध्ये आपल्याला गुण चांगले मिळतात. पानांच्या पावडरची मागणी खूप आपल्या आपण बघतोय की देशात किंवा देशाबाहेरील बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मोरिंगा लीफ पावडरची मागणी वाढलेली आहे. मग आपल्याला जनावरांना आपण लॉपिंग करतो बऱ्याचदा उत्पन्न काढून झाल्यानंतर शेवग्याचे झाडं तोडतो. पण आपण काही जे गोपालक आहे ज्यांनी शेवगा लावली त्याच्याकडून पानं जे आहे 2-3-4-5 रुपयाने जरी विकत घेतली त्याची पावडर करून ठेवली आणि आपल्या खाद्यामध्ये जर आपण 50 ग्रॅम 100 ग्रॅम जर आपल्याला टाकता आली तर तुम्ही कुठल्याही भाजी बरोबर कम्पेअर करा. जेवढ्या भाज्या माणूस खातो मेथी पालक काय ज्या भाज्या आहेत त्याच्याबरोबर कम्पॅरिझन करा. हे पेपर उपलब्ध आहे, संशोधन झालेलं, त्याचं रासायनिक पृथ्थकरण झालेल्या गोष्टी उपलब्ध आहेत. कम्पॅरेटिव्ह टू ऑल म्हणजे तर तुम्हाला सगळ्यात पौष्टिक जर का असेल तर शेवग्याचे पानं आहेत. मग हे जर पानं आपल्याला म्हणजे वाया जाणारी गोष्ट आहे जे वेस्ट आहेत त्याच्यापासून जर वेल्थ निर्माण केली, वेल्थ फ्रॉम वेस्ट आपल्याला ही संकल्पना त्या ठिकाणी राबवता आली. आज आपण बघतोय की सुपरफूड नावाने बाजारामध्ये याची पावडर उपलब्ध झालेली आहे. मग जनावरांना आपल्याला याच्यापासून म्हणजे आपल्या खाद्यामध्ये जर आपल्याला याचा पानांची पावडर टाकता आली तर निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा. परत एकदा सोलापूर किंवा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये कॉमन असलेला हा सराटा, ही सराटा जी वनस्पती आहे मगाशी मी पुनर्नवा जसं सांगितलं तसं सराटा सुद्धा ही मूत्रविकारात काम करते. आपल्याला त्याचे काटे तर खाणार नाही जनावर, म्हणून याची पावडर जर करून देता आली तर मूत्रविकारामध्ये खूप चांगलं. आणि हे जे आहेत अनेक जीवाणू आपल्याला जे त्या ठिकाणी जीवाणूंचा प्रतिबंध जर करायचा असेल तर त्या ह्या सराट्याचा वापर तण आलेलं असतं रस्त्याच्या दुतर्फा असतं. पण आपल्याला आपण जे ढेप घालतो जनावरांना त्याच्यामध्ये याच्यात 50 ग्रॅम घालता येईल का तर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी याच्यामध्ये खूप आहेत. आणि जर तुम्हाला टेस्टोस्टेरॉन किंवा एस्ट्रोजेन हे जे हार्मोन आहे याचा जर स्तर वाढवायचा असेल, तुम्हाला त्याचं महत्व सगळ्यांना माहिती आहे का वाढवायचं ते, तर जर ते वाढवायचं असेल तर सराट्याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं, जसं अश्वगंधा सुद्धा हे हार्मोन वाढायला दोन्ही हार्मोन वाढण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करतं. शतावरी सुद्धा हे हार्मोन वाढण्यासाठी खूप चांगल्या सराट्याचा वापर सुद्धा तण असतं आपल्याकडे. आपल्याकडे भुई आवळी शेतामध्ये खूप असते पण कुठलाही शेतकरी राऊंडला गेला आणि मुठभर हातामध्ये घेऊन आला आणि त्यातले 2-2 झाडं आपल्या जनावरांना खायला दिले किंवा संध्याकाळच्या चंदीमध्ये दिलं असं पाहायला मिळत नाही. आपल्याकडचे जे तण आहेत तण दे धन ही आपल्याला संकल्पना राबवायला लागणार आहे. आणि या तणांचा वापर आपल्याला धनामध्ये कसा करता येईल आणि आपलं पशुधन जे आहेत ते आणखी सुदृढ कसं करता येईल, ही जी वनस्पती आहेत ही काविळीमध्ये माणसाच्या काविळीमध्ये खूप चांगलं काम करते. जनावरांच्या सुद्धा मध्ये ही अनेक तापांचं निराकरण किंवा गॅस्ट्रिक ज्युसेस जे आहेत अल्सर आहेत याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. भुई आवळी जी आहेत खाली असते जमिनीमध्ये असते पाणथळ जागेला तर खूप मोठ्या प्रमाणात असते याचाही वापर. आणि हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, तुम्हाला ओळखता आले नाही तर तुम्ही फोटो माने सरांकडे पाठवला त्यांनी माझ्याकडे पाठवला आम्ही ओळखून देऊ शकतो तुम्हाला कुठले तुमच्याकडे जे तण आहेत तुम्ही फोटो पाठवले फोटो तुम्हाला पाठवून दिले तर त्याची ओळख आपल्याला असणं हे आवश्यक आहे. सगळे जे तण आहेत मगाशी सरांनी सांगितलं गायकवाड सरांनी हळदीचं महत्व, हळद ही जी आहे आता आपण शेती करतो आहोत पण किती लोक किती शेतकरी गोपालक आपले देशी गाय पालन करणारे हळद टाकलेलं पाणी पाजतात, हळदीचा वापर केलेलं खाद्य त्या ठिकाणी जनावरांना देतात. फार थोडे शेतकरी बांधव असं करत असावे कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हळदीचे उपयोग काय आहेत, अँटीऑक्सिडंट असेल किंवा अनेक विकारामध्ये हळद जी आहे ती आपल्याला परिचित आहेत. अनेक परजीवी जे परजीवी विरोधी म्हणून जे काही त्वचेचे विकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते. तर हळदीचा सुद्धा वापर आपल्याला खाद्यामध्ये अगदी आपल्याला 5 बोटामध्ये येणारी हळद आपण तिच्या चंदीमध्ये टाकू शकतो का. हे जे चक्रमर्द आहेत ज्याला टाकळा असं आपण गावाकडे म्हणतो याच्यामध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात. कवळे पानं आपल्याला वर्षातून एकदा किंवा दोनदा जरी देता आले तरी पचनाला खूप चांगली मदत होते. जनावर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जो पॅरासायटिक लोड असतो तो खूप वाढलेला असतो आणि मग खाद्य चांगलं खात नाही मग आपल्याला शंका येते मग त्यांचं पचन त्या ठिकाणी होत नसतं. आणि अशा याच्यामध्ये हे टाकळा जी
आपल्याकडे रस्त्याच्या कडेला दूध तर पाजते, पण पावडर करून 10-20 ग्रॅम आपल्याला जर आपण जर दिली, कारण याच्यात फायबर कंटेंट खूप असतं. सेनासाइड नावाचं कंपाऊंड असतं जे पचनाला मदत, डायजेस्टिव्ह त्याला प्रॉपर्टी आहेत, म्हणून आपल्याला टाकळ्याचा वापर खाद्यामध्ये करता येणं. अशा पद्धतीने आपण औषधी वनस्पतींचा वापर, आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती पाहायला मिळतात. आपल्याकडे जे मसाले आहेत जे बाजारामध्ये मिळतात, जायफळ, दालचिनी, लवंग, धने, मेथी, मेथीचा वापर सुद्धा आपण आपल्या देशी गाय पालनामध्ये त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मेथी सुद्धा भूक वाढीला मदत करते, शरीराचं चांगलं पोषण करते. आणि मी जे मसाले सांगितले हे किती द्यायचे आपल्याला, ग्रॅम मध्ये द्यायचे आहे. जर त्यांनी भूक वाढत असेल, जर ते अँटीसेप्टिक म्हणून काम करत असतील, जर जायफळ सारखी वनस्पती बुळकंडी रोग किंवा अतिसर रोग प्रतिबंधक असेल, पचनाला जर मदत करणार असेल, तर मसाल्यांचा सुद्धा वापर आपल्याला. आपल्याला मिरी आपल्या घरामध्ये असते आणि मिरी सुद्धा भूक वाढीला मदत, मग 2-3 मिरी, जास्त नाही, 2-3-4 मिरी आपल्याला 5 बोटात येणारे जेवढ्या मिरी येतील तेवढ्याची पावडर करायची, तेवढं खाद्यामध्ये द्यायचं. तर आपल्याला असं लक्षात येईल की अरे यांची 1-2-3 वेळा केल्यामुळे याची भूक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा अनेक वनस्पती आपल्या आजूबाजूला, मग त्याच्यामध्ये आळीव असेल, ब्राह्मी असेल, वाळा, आपल्याला वाळा नावाचं गवत आहेत, ते गवताचे मुळं हे थंडावा निर्माण करतात. तर एकदा दोनदा जरी वर्षातून आपण दिले तरी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं पोषण होत असतं. माने सर, माझं मला वाटतं माझा टाइम संपत आलाय, पण अशा पद्धतीने आपण शेतकरी बांधवांना आपल्या परिसरात औषधी वनस्पती कुठल्या आहेत, आपल्याला हे करत असताना कुठल्या औषधी वनस्पती त्या ठिकाणी लावता येतील, जसं आज आपण वेबिनारच्या माध्यमातून माने सर असतील किंवा ही जी टीम आहे यांनी जसं वेबिनार ऑर्गनाइज, आमच्याही केंद्राच्या माध्यमातून आम्ही असे प्रशिक्षण आयोजित करत असतो. आपण जे काम करतायत, देशी गाय गोपालन करता आहात, देशी गाईचं संवर्धन करताय शेतकरी बांधव किंवा गोपालक, आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहेत. आज या ठिकाणी मला जी संधी दिली, तर ही सगळी मान्यवर, मग त्यापासून कुलगुरूपासून सगळे, अगदी माने सर आमचे मित्रच आहे डॉक्टर सोमनाथ माने आणि सुनील अडंगळे सर, डॉक्टर कांबळे सर असतील, डॉक्टर मासळकर प्राचार्य असतील, ह्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप आभारी सर. अगदी मोहाच्याच झाडाला मोह व्हावा इतकं सुंदर विवेचन आपण केलं. मी प्रश्न उत्तरांसाठी दीपकजी आणि डॉक्टर सोमनाथ माने सरांना विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद. सर, एक प्रश्न आहे मंजू यांचा. शतावरी वनस्पतीचा शतावरी वनस्पती कशी दिसते त्याचा फोटो पाहिजे. ओके, अच्छा, मी माझ्या पहिल्या स्लाइडला टाकलेलं होतं. आता काय करायचं, इथे दिसतंय का सर तुम्हाला? हो हो, पहिल्या स्लाइडला दिसतंय बघा, मुळ त्याचे पसरलेले आहेत. एकच मिनिट, हा मला परत मागे जायला लागेल. अतिशय म्हणजे सगळीकडे उपलब्ध असलेली, व्हेरी कॉमन. इथे इथे दिसते बघा, शतावरी ही ही वेल असते, हिला आधाराची गरज असते आणि खाली मुळ्या खूप मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून हिला शतमुळी म्हटलेलं आहे. 100 मुळ्या असतात म्हणून शतमुळी असंही म्हटलं जातं. आणि आपल्या पश्चिम घाटामध्ये किंवा जंगलामध्ये ही वनस्पती आढळतेच आढळते, इवन मराठवाड्यामध्ये सुद्धा आढळते. शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये लागवड केलेली आहे. तर त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, गोपालकांनी सर्वसाधारणपणे कुठली औषधी वनस्पती लावावी किंवा त्याची गार्डन तयार करावी, या बाबत गायकवाड साहेबांचा प्रश्न आहे. हो हो, अतिशय खूप चांगला प्रश्न गायकवाड सरांचा आहे. आणि हर्बल गार्डन हे नेटवर्क उभं राहू पाहत आहे देशामध्ये. आणि हर्बल गार्डन आपण घरामध्ये जरी करणार असाल तरी 2,500 रुपये तुम्ही एखाद्या छोट्या ठिकाणी शेतकरी करणार असेल तर 25,000 रुपये, शाळा महाविद्यालयात करणार असेल तर हेक्टरी त्या ठिकाणी अनुदान आयुष मंत्रालयाच्या वतीने, जे काम मी या ठिकाणी बघतोय चारही राज्यांचं, तर अशा बागा उभारणीसाठी त्या ठिकाणी अनुदान तर उपलब्ध होतच. पण आपला जो प्रश्न आहे, आपण कुठल्या वनस्पती लावाव्या,
जर आपण गोपालन करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला नित्याने उपयोगी काय येणार आहेत, मग त्याच्यामध्ये आलं आपल्याला उपयोगी रोज येणार आहेत, शतावरी आपल्याला उपयोगी रोज येणार आहे, गोकर्ण आपल्याला रोज उपयोगी येणार आहेत, अश्वगंधा आपल्याला उपयोगी येणार आहेत, सराटा आपल्याला उपयोगी येणार आहेत, आपल्याला त्या ठिकाणी वाळा गवत उपयोगी येणार आहेत. आपण जर तुळस जरी लावली, तुळशीचे 8-10 पानं टाकून खाद्य दिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी सुद्धा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मी जे आहेत, ब्राह्मी आपलंच मेंदू तल्लक राहायला पाहिजे असं काही नाही. जनावरांमध्ये सुद्धा तल्लक किंवा बुद्धिवर्धन हे झालंच पाहिजे. आणि मग त्यासाठी ब्राह्मी सर त्याची एक यादी आपल्याला उपलब्ध करून देणं सहज शक्य आहे. मंडूक पर्णी आपल्याला लावता येईल. ह्या ज्या वनस्पती आहेत अशा पद्धतीची बाग जे आहेत आपण दापोली कृषी विद्यापीठातही उभारलेले आहेत, पुणे विद्यापीठातही आहेत, लवकरच आपण कृषी महाविद्यालय पुणे इथेही ती उभारतो आहोत. आणि कुठल्या शेतकरी बांधवांना बघायचं असेल आजच्या मितीला ते पुणे विद्यापीठामध्ये येऊन बघू शकतात म्हणजे, आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना गाईडन्स पण देऊ शकतो. हे हे झाडं जनावर खाऊ शकतात त्याची यादी पण त्यांना देऊ शकतो. धन्यवाद सर. त्यानंतर राजू देशमुख म्हणून सहवाल क्लबचे एक प्रगतशील शेतकरी आहेत, गोपालक आहेत, त्यांनी त्यांचा प्रश्न सुद्धा तोच आहे की ह्या ज्या औषधी औषधी आहेत त्यांचा पाला किंवा मूळ देणे याविषयी माहिती देणे, त्यांची रोपे कुठे मिळतात, त्याचप्रमाणे शतावरी अश्वगंधा जेवंती पावडर रूपात देणे का मूळ किंवा पाला देणे याविषयी थोडस मार्गदर्शन करावं. शतावरी काय मूळ काय म्हटले परत एकदा प्लीज जरा. मूळ द्यावं किंवा पाला द्यावा का त्याच्यापासून पावडर तयार करून द्यावी? नाही, शतावरीचे मूळ वापरले जातात जे फिंगर लाईक असतात, बोटासारखे असतात, ट्युबरस रूट असतात, ट्युबरस ते आपल्याला ओले दिले तरी चालतात परंतु ओले जास्त दिवस टिकत नाही, ते श्रिंक होतात, त्यातले जे कंपाऊंड आहे ऍक्टिव्ह आपल्याला औषधी गुण असलेले ते वाळत नसल्या कारणाने त्याचे जर तुकडे केले तर वाळतं ते, आणि वाळून पावडर करून जर आपल्याला पशु खाद्यातून देता आली शतावरीच्या बाबतीमध्ये तसं करायचं आहे. आपल्याला अश्वगंधामध्ये सुद्धा आपल्याला हे वाळून ठेवायच्या गोष्टी, ओलं दिलं तर चांगलंच आहेत पण आपल्याला त्या वर्षभर देण्यासाठी ह्या गोष्टी वाळून जर आपल्याला साठवून आपल्याला एक आपलं जर गोपालनाचं काम असेल 10-15-20 गाय असेल तर आपल्याला डब्यांमध्ये हे जर भरून ठेवता आलं तिथे आणि मग एक त्याचं जर कॅलेंडर करता आलं त्यांच्या हेल्थसाठी, आपलं आजीबाईचं बटवा होतं ना तसं देशी गायींसाठी किंवा गोपालनामध्ये बटवा, आपल्याला एक बटवा संकल्पना आणावं लागेल. आता आपण इंग्रजीत हार्बल गार्डन म्हणतोय पण आपल्याला बटवा, आजीबाईचा बटवा जो आहे गायींसाठी आपल्याला निर्माण करावा लागेल. तिथं जिऱ्याचा जर डब्बा भरलेला असेल ना तर आपण जिरे ते त्याला जे ढेप देणार आहे संध्याकाळचे म्हणजे दूध काढायच्या आधीच त्याच्यामध्ये नक्की आपण ओंजूळ भर घालणारच आहे तिथे किंवा मूठ भर घालणारच आहे, म्हणून जर उपलब्ध असेल तर ते वापरणार आहे. म्हणून माझं हेही राहील एक सजेशन आपल्याला, आपण जर तिथे एक 10-12 जे नेहमीच्या लागणाऱ्या गोष्टी तिथे डब्यात जर भरून ठेवता आले, आजारी पडल्यानंतर डॉक्टर शोधण्यापेक्षा पडूच नाही याच्यासाठी जर आपल्याला जर काही गोष्टींची तरतूद करता आली त्या ठिकाणी तर खूप चांगला फायदा हा होणार आहे. धन्यवाद सर. त्यानंतर शेवटचा प्रश्न सर, कडुलिंब वड कुंभर पिंपळ महिन्यातून किती दिवस द्यावे आणि हे सर्व म्हशीला देऊ शकतो का? हो, आपण सगळ्या म्हशीला जे गाईला सांगितलं ते म्हशीला देऊ शकतो ना. वड उंबर पिंपळ रोजही घातलं तर काही फरक पडणार नाही, कडुनिंब रोज खाणार नाही आठवड्यातून एकदा दोनदा. आणि आपल्याला रोज कडुनिंब का द्यायचंय की कृमी जे आहेत पोटामध्ये, जसं आपण जसं अल्बेंडाझोल गोळी घेतो किंवा सिरप घेतो तसं जनावरांमध्ये सुद्धा कृमी होत असतात, आपल्याला कृमींचं निराकरण करायचंय. आपल्याला एकदा दोनदा आठवड्यामधून द्यायचंय कडुनिंब. वड उंबर पिंपळ तुमच्याकडे जेवढ्या प्रमाणात उपलब्ध आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. हा सर, मी शिरपूरवरून बोलते. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. बोला बोला. हा सर, तर मला गार्डन टाईप करायचंय तर मग याला जवळपास खर्च किती येईल? एक एकरामध्ये करायचंय. एक एकरामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर आमचं जे केंद्र आहेत, हा माने सरांकडून किंवा आता तुम्ही घेतलं तर हरकत नाही, किंवा रिजनल कम फॅसिलिटेशन सेंटर वेबसाईट जरी बघितली आमची तरी त्या वेबसाईट वरती तुम्हाला हे जे रोप आहेत 5 रुपये 10 रुपये नाही त्याच्यापेक्षा माग कुठेही रोपं घ्यायचे नाही औषधी वनस्पतींचे. आणि त्याचे जर आपल्याला एक एकरामध्ये समजा आपण जर ठरवलं 4x4 मीटरने लागवड करायचे तर 4×16 म्हणजे आपल्याला साधारणतः 300-400 मोठे वृक्ष लागणार आहेत. तर
400 रोप मोठे आणि त्याच्यामध्ये आंतरपिक करायचे आपल्याला, अश्वगंधाचा एक वाफा, शतावरीचा एक वाफा, अद्रकचा एक वाफा, जे आपल्याला नेहमी लागणार आहे. मोठे झाडं जे आहेत ते 10-15 फुटावरती लावायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आंतरपिक हे जे आहेत वर्षाऊ किंवा जे मी काही क्षुप सांगितले, क्लाइंबर सांगितले काही किंवा काही जे झुडपं सांगितले त्याची आपण त्या ठिकाणी लागवड करायची आहे. याला काही अनुदान आहे का सर? हो, तुमचा खूप चांगला प्रश्न आहे आणि एकत्रित येऊन जर आपल्याला करता आलं, मी माने सरांनाच विनंती करेल की असे जर गोपालक असतील 100 गोपालक यांच्यासाठी आपण जे काही आयुष मंत्रालयाकडून अनुदान मिळतं तर अशांसाठी 100 हर्बल गार्डनचं जर आपल्याला प्रपोजल देता आलं, एका छोट्या हर्बल गार्डन मी घरात जरी करायचे असेल तरी 2500 रुपये मिळतात. होम हर्बल गार्डन संकल्पना आहे, कम्युनिटी हर्बल गार्डन संकल्पना आहेत आणि आपल्याला जर अशा पद्धतीने एक एक एकराचे जर 100 लोक जर करणार असतील ज्यांच्याकडे 25-30 गायी आहेत अशांसाठी, तर अशांसाठीचं जर प्रपोजल आपण त्याच्यामध्ये हेक्टरी एकरी अनुदानाची तरतूद आहेत, त्याच्यामध्ये पहिल्यांदा इस्टॅब्लिश साठी पैसे मिळतात पहिल्या वर्षी आणि पुढचे 4 वर्ष मेंटेनन्स साठी पैसे मिळतात. अमाऊंट अशी मोठी असते असे नाही पण गार्डन त्याच्यामध्ये उभी राहते निश्चित. तर तुम्ही आपल्या आपल्या मार्गदर्शनाखाली सर आपण ह्या देशी गोपालनाचा मॅडमचा जो फोन होता माने सर मॅडमचा त्या फोन होता, तर तुम्ही हर्बल गार्डन एवढं जरी सर्च केलं हर्बल गार्डन स्कीम NMPB नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड तरी तुम्हाला त्या स्कीम्स तिथे ओपन होतील. 32 नंबर पानावरती हर्बल गार्डनची माहिती दिली आणि त्याचा प्रोफॉर्म पाठीमागे जोडलेला आहे, त्याच्यामध्ये माहिती भरून तुम्ही जर ते प्रपोजल सादर केलं तर साधारणतः हेक्टरी इस्टॅब्लिशमेंटसाठी 3-3.5 लाख रुपये मिळतात आणि पुढे मेंटेनन्स साठी प्रतिवर्षी 1 लाख रुपयापर्यंत हे मिळतं. हे तुम्हाला डायरेक्ट नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डला त्याचा गायडन्स आम्ही करू जर तुम्ही पुण्यात आला, किंवा ऑनलाईन पण वेबिनारच्या माध्यम किंवा मीटिंग अशी जरी तुम्ही हे केली फोनवर जरी बोलला, तुम्ही नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्डची वेबसाईट ओपन करा, स्कीम्स मध्ये जा, स्कीम्स मध्ये गेल्यानंतर तिथे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स ओपन करा. मी परत एकदा सांगतो, नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड ही वेबसाईट ओपन करा, त्याच्यामध्ये स्कीम्स मध्ये जा, 2 नंबरलाच लगेच पॉइंट आहे स्कीम्स, त्याच्यामध्ये सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स वरती क्लिक करा, एक पुस्तक डाउनलोड होईल त्याच्यावरती 32-33 पानांवरती हर्बल गार्डनची माहिती दिलेली आहे, ती वाचून तुम्हाला कुठलं गार्डन करायचंय, छोटं करायचं की मोठं, त्याचा प्रोफॉर्मा पाठीमागे दिलाय, त्याच्यात संस्थेचं नाव काय काय गोष्टी त्या भरायच्या आहेत आणि आतापर्यंत जे प्रपोजल पाठवतात त्यांना पैसे मिळतात हे त्याच्यामध्ये झालेलं आहे दिसत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करा, निश्चितपणे आपण त्याचा पाठपुरावा करू. थँक्यू सर, खूप मोलाची माहिती दिली तुम्ही. सर नक्कीच सर आपल्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या जे देशी गोपालक आहेत, सहवाल क्लब असेल किंवा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जोडलेले शेतकरी आहेत, तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या दारामध्ये हर्बल गार्डन कसं करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आपले मार्गदर्शन त्यासाठी सर आम्हाला नक्कीच लाभेल. सर ह्या वर्षी थोडासा प्रयत्न करा ह्या पावसाळ्यामध्ये 10-20 ठिकाणी करण्याचा, आपण त्याच्यासाठी काही देता आले रोप तर, आणि ज्यांना आपल्याला जर रोप गुळवेलची वगैरे उपलब्ध पाहिजे असतील तर ते लगेचच उपलब्ध आहेत, कोणी इंदापूरचे असतील तर इंदापूरमध्ये, कोणी पारनेरचे असतील तर पारनेरमध्ये, नगरमधले असतील तर प्रवरा नगरमध्ये ते उपलब्ध आहे, जुन्नर नारायणगावमध्ये असतील तर राजगुरुनगरमध्ये आपण केलेले आहेत, म्हणजे जवळचं ठिकाण देऊन आपण त्या त्या ठिकाणी त्यांना रोपं उपलब्ध करून देऊ. नक्की नक्की सर, थँक्यू. ओके कनकर सर. हा सर, सर खूप खूप धन्यवाद. मला पुन्हा पुन्हा तेच म्हणा असं वाटतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ फुले परिवाराचेच एक आपण सदस्य आहोत सगळे, त्यामुळे आम्हाला आपल्या हिरव्या बोलीचा नेहमी मोह होतो आणि आम्ही देखील हर्बन गार्डन पुणे येथे आणि धुळ्या येथे देखील सुरू केलेलं आहे, मी त्याचंच वाचन गेले कित्येक दिवस करतो आहोत आणि भटकतो आहोत, परंतु आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी आणि आमच्यासाठी देखील करण्याचा नक्की प्रयत्न करू. खूप खूप आभारी आहे सर, पुन्हा एकदा या हिरव्या बोलीचा मी शब्द झालो असं मला मानवांच्या बोलीत म्हणावं असं वाटतं. खूप खूप आभारी आहे आणि अध्यक्षांच्या वतीने मी आज कार्यक्रम संपला असं परवानगीने जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. सगळ्यांना निमंत्रण एकदा या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठात. ओके, थँक्यू सर, थँक्यू.
संवाद साधा किसान ऐप डाउनलोड करा।